Yes. <coughs> चलो गुड इव्हनिंग सगळ्यांना चला आवाज क्लिअर आहे का सांगा मला सगळ्यांना आवाज येतोय का चलो सगळ्यांना गुड इव्हनिंग आवाज क्लिअर आहे चला सगळ्यांना गुड इव्हिनिंग आणि ज्ञानदीप अकॅडमीच्या चा युट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आपण मॅरेथॉनच्या सिरीजमध्ये मध्ये सध्या भेटतोय आणि त्याच्यातलं आज इकॉनॉमिक्सचं जे आहे ते, ते शेवटचं से सेशन आपण आज बघणार आहे ठीक आहे लक्षात घ्या सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि इम्पॉर्टंट टॉपिक आहे सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक जर तुम्ही बघितला तर हा दिसतो आपल्याला आणि बऱ्याच मुलांना हा अवघड जातो अंडरस्टँडिंगसाठी कोणता आहे तर एक आहे सार्वजनिक वित्त हा जो टॉपिक आहे तो दुसरा चलन, आ, आहे पैसा तिसरा आहे चलन आणि त्याच्यानंतरचा महागाई हे जे आहे हे चार महत्त्वाचे टॉपिक आजच्या लेक्चरला आपण बघणार आहे इम्पॉर्टंट टॉपिक आहे लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचं आणि दुसरी सगळ्यात महत्वाची चांगली गोष्ट काय आज मला खूप चांगलं वाटतंय कारण का आज नगरपरिषदचा पेपर झाला सुरुवात झाली नगर परिषदच्या पेपरला तर याच्यामध्ये चांगली गोष्ट काय झाली तर बऱ्याच लोकांचे मला फोन येतात बऱ्याच लोकांचे मला मेसेज येत आहेत की इकॉनॉमिक्स आणि करंटचे जे लेक्चर आपण त्या ठिकाणी टाकले होते चालू चालू घडामोडीचे तर त्या चालू घडामोडीच्या लेक्चरमधून त्या ठिकाणी खूप सारे प्रश्न मुलांना सुटले आणि मुलं सांगतायत की सर तुम्ही जे सांगितलं होतं त्याच्यामधून आलं म्हणजे ऍक्च्युली एफर्ट्स घेतल्याच्या नंतर त्याचं जे आउटपुट तुम्हाला भेटतं आणि त्याच्यातून मुलं जे फोन करतायत मेसेजेस करतायत कंटिन्युअसली त्या ठिकाणी ऑफिसमध्ये बाकीचे जी एसच्या संदर्भामधले जे काही प्रश्न आहेत त्याच्या संदर्भामध्ये पण मुलांचे मेसेजेस आणि कॉल कंटिन्यूली येत आहेत खूप सारे दोनशे अडीचशे लोकांचे मेसेजेस आणि कॉल आले असतील सकाळपासून ठीक आहे आणि हाचंही सेशन लेट चालू करण्याचं ते एक महत्त्वाचं कारण आहे कारण तीन वाजता लेक्चर आपण घेणार होतो सात वाजता घ्यायचं कारण काय तर कंटिन्यूली ते होत राहतो सकाळपासून मग ते पी पी टी तयार करणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आणि ॲक्च्युली खरंच तुम्ही केलेल्या कामाचं ज्यावेळेस त्या ठिकाणी क्रेडिट तुम्हाला भेटतं आणि तो तो आनंद वेगळाच असतो तो आज मी फील करतो ऍक्च्युली जे काही प्रश्न करंटचे आलते एक सहा ते सात प्रश्न आले एकूण पूर्ण पेपरमध्ये करंटचे आणि त्याच्यातले पहिल्याच लेक्चरमधले बजेटच्या संदर्भामधलं किंवा इकॉनॉमिक आर्थिक घडामोडीच्या संदर्भातलं ले जे लेक्चर आहे त्याच्यातले त्या पाच सात प्रश्नापैकी चार प्रश्न ॲज इट इज आले म्हणजे मला मुलांनी ते मेसेज केलेत की सर कोणते प्रश्न आलेत तर ई श्रमवरचा प्रश्न आलाय महाराष्ट्राचं डेफिशट किती आहे त्याच्यावर तो प्रश्न आलाय त्याच्यानंतर गोपीनाथ मुंडेंच्या योजनेच्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी घेतलं होतं त्याच्यावरती एक प्रश्न आलाय आणि अजून एक इन्फ्रास्ट्रक्चरचा एक प्रश्न होता तो त्या ठिकाणी इट इज म्हणजे एका पार्टमधूनच त्या ठिकाणी तेवढे प्रश्न सापडले आणि ते ॲज इट इज मुलांना आले तर मुलांचे तो रिप्लाय आलेत असीएसचे पण सेम रिस्पॉन्स असाच आहे की मॅरेथॉन मधून त्या ठिकाणी सर आम्हाला फायदा होतोय आणि मॅरेथॉन मधून एवढे एवढे प्रश्न येत आहेत म्हणून ऍक्च्युअली हे खूप वर्क तुम्ही म्हण मन, म्हणू शकता की ॲप्रिसिएशन जे आहे तर ते मुलांकडून कमी भेटत आहे आणि आमचा उद्देश पण तोच आहे की तुम्हाला कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त चांगलं द्यावं आणि बऱ्याच मुलांच्या अडचणी आहेत त्या मुलांना ते भेटत नाही आणि आत्ताच्या काळामध्ये जॉब किती महत्वाचा आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे मग त्या अनुषंगाने हा आमचा छोटासा प्रयत्न आहे महेश सर असतील आणि ज्ञानंदीपची पूर्ण टीम असेल तर त्यांनी तो छोटासा उपक्रम आम्ही कंटिन्यू केला आहे आणि याच अनुषंगाने आमचे पुढचे मॅरेथॉन पण चालू होतील उद्यापासून श्रीकांत सरांचं त्या ठिकाणी जॉग्रफीचं जे मॅरेथॉन आहे तर ते चालू होतं आहे शेवटचं आ, सब्जेक्ट आपला राहिला आहे बाकी सगळे मॅरेथॉनचे लेक्चर्स ऑलरेडी तुम्ही बघितले असतील ऑलरेडी युट्यूबला त्या ठिकाणी आहे तुम्हाला डायरेक्टली प्लेलिस्ट लिस्ट युट्यूबमध्ये अवेलेबल आहे तुम्ही त्या ठिकाणी त्या ठिकाणी जाऊन बघू शकता सगळ्यात महत्त्वाचं दिवाळीला तुम्हाला खूप फायदा होईल ग्रुप सीच्या मेनशी जे मुलं आहेत त्यांनी नेहमी लक्षात ठेवा की तुम्हाला काय करायचंय तर तुम्हाला सगळ्यात सोपं करायचंय गावाला तुम्ही दिवाळीला जाल तेव्हा अजिबात पुस्तकं घेऊन जाऊ नका मॅरेथॉनचे जे लेक्चर आहेत जिथे तुम्हाला कंटेंट चांगला वाटतोय तिथली लेक्चर्स तुम्ही बसल्या ले, बसल्या इंटू टू स्पीड इंटू वन पॉईंट फाईव्ह स्पीड करून त्या ठिकाणी बघू शकता तुम्हाला त्याचा फायदा नक्की पेपरला होईल एवढीच अपेक्षा आहे यस चलो गुड इव्हनिंग सगळ्यांना आता जास्त वेळ न घालवता मी लेक्चरला सुरुवात करतो आजचे सगळ्यात महत्वाचे टॉपिक त्या ठिकाणी आहेत लक्षात घ्या इम्पॉर्टंट आहेत आणि ते सगळ्यात सगळ्यात पहिला टॉपिक जो दिसतो तर तो पहिलाच आहे भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार ठीक आहे ते महत्वाचं आहे पब्लिक फायनान्स जे आपण त्याला म्हणतो मग जा त्या अनुषंगाने महत्वाच्या त्याच्यातल्या कन्सेप्ट ज्या आहेत ज्या मुलांना त्या ठिकाणी कन्फ्यूज करतात त्या सगळ्यात महत्वाच्या आहेत आणि त्या ज्या तुमच्या कवर नाही झाल्या ज्या स्टेट बोर्डमध्ये मॅक्झिमम दिलेल्या आहेत आणि जे आपण मिस करतो वाचायला आणि त्याच्यामुळे आपल्याला समजत नाही त्या गोष्टी मी आज कव्हर करायचा या ठिकाणी प्रयत्न करील सार्वजनिक वित्त हा जर विषय त्या ठिकाणी बघितला तर अर्थशास्त्रातलीच एक जुन्या शाखेपैकी एक त्या ठिकाणी आपल्याला दिसते त्या अनुषंगाने महत्वाचं आहे तिथे पेपरला त्या अनुषंगाने पेपरला प्रश्न पण येताना दिसतात ठीक आहे अर्थशास्त्राचाच एक भाग आहे जो त्या ठिकाणी येताना दिसेल सगळ्यात महत्वाची गोष्ट इम्पॉर्टंट आहे लक्षात घेण्यासारखी बाब आहे अर्थव्यवस्थेतील शासनाची भूमिका आणि कार्याचा अभ्यास या शाखेमध्ये के केला जातो सगळ्यात महत्वाचा सार्वजनिक वित्त सगळ्यात महत्वाचं ठीक आहे सार्वजनिक मध्ये काय केलं जाणार आहे सगळ्यात इम्पॉर्टंट शासनाची जी काही भूमिका आहे आणि त्याचं जे काही कार्य आहे तर त्या दोघांचाही अभ्यास जो आहे तर तो त्या ठिकाणी करणं अपेक्षित आहे आणि तो इथे केला जातो म्हणजे सार्वजनिक वित्त आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे मग याच्यातलं शासन म्हणजे नक्की काय तर शासन म्हणजे काय असते विशिष्ट एका प्रदेशासाठी विविध कार्य पार पाडण्यासाठी जी काही नागरिकांनी निर्माण केलेली एक औपचारिक किंवा अनौपचारिक दोन्ही पद्धतीची ठीक आहे फॉर्मल असू शकते किंवा इनफॉर्मल असू शकते अशी जी संस्था आहे तर ती म्हणजे तुमची शासन असते आणि या शासनाच्या अनुषंगाने मग शासना त्या शासनाची भूमिका आणि त्या कार्याचा अभ्यास या सार्वजनिक वित्तमध्ये आपण करतो बेसिक डेफिनेशन जी स्टेट बोर्डमध्ये दिलेली दिसेल ते सगळ्यात महत्वाचं मग या शासनाची नेमकी कामं काय असतात रे तर बघा महत्वाचे काम आहे ठीक आहे मग त्याचे दोन विभाग दोन गटांमध्ये आपण विभागणी करतो ऍक्च्युली मग काय काय नॉर्मली सरकार काय काम करतं ते की परकीय आक्रमणापासून आता पूर्वीच्या काळाच्या अँगलनी प्राचीन भारताचा जर विचार केला सगळ्यात महत्वाचं काम काय परकीय आक्रमणापासून संरक्षण ठीक आहे खाजगी मालमत्तेचं संरक्षण असेल ते करणं रोजगार निर्मिती करणं अंतर्गत शांतता व सुव्यवस्था राखणं आणि आरोग्य शिक्षण बघा हा क्रम पण किती महत्वाचा आहे प्राचीन काळामध्ये सार्वजनिक व्यवहारामध्ये सार्वजनिक वित्तामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट काम काय होतं प्राचीन काळामधले ज्यावेळेस रा संस्थानं होती किंवा राजे रजवाडे होते तेव्हा सगळ्यात महत्वाची प्रायोरिटी कामाची काय असेल ही सगळी असेल की काय परकीय आक्रमणापासून संरक्षण खाजगी मालमत्तेचं संरक्षण असेल मग रोजगार निर्मिती आहे त्याच्यानंतर पुढचं अंतर्गत शांतता सुव्यवस्था राखणं या गोष्टी आहेत आणि आता आधुनिक काळामध्ये आपण बघतो आरोग्य आणि शिक्षण असे सामाजिक कल्याणाचे जे काही कार्यक्रम असतील तर ते त्या ठिकाणी दिसतात ठीक आहे वेलफेअर सोशल वेलफेअर आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो त्याची त्याची जी काही सुरुवात आहे ती आधुनिक काळामधली आपल्याला दिसेल शासनाच्या भूमिकेनुसार महत्वाचं मग या शासनाच्या भूमिकेच्या अनुषंगाने जर मला बघायचं झालं त्या ठिकाणी कार्याची विभागणी किंवा वर्गीकरण मग ते कशा पद्धतीने करू शकतो आपण एक करू शकतो सक्तीचं कार्य आणि दुसरं करू शकतो ऐच्छिक कार्य ठीक आहे मग शासन दोन प्रकारची कार्य पार पडत आहे सक्तीची कार्य पार पडत आहे दुसरी गोष्ट ऐच्छिक कार्य पार पडत आहे मग याच्यातली फरक काय मग सक्तीची कार्य कोणती आहेत तरी दिसतात इथे काय बघा परकीय आक्रमणापासून संरक्षण अंतर्गत सुव्यवस्था आणि कायदा राखणं ही कंपल्सरी आहे त्यांना करणं भागच आहे कारण दुसरं कोणी खाजगीरित्या ते करू शकतं का नाही करू शकत बंधनकारकरीत्या ते सरकारलाच करायचंय मग ऐच्छिक कार्य कोणती आहेत शिक्षण आणि आरोग्य सेवांची तरतूद निवृत्तीवेतन सारख्या योजना कल्याणकारी ज्या काही योजना असतील त्या या सगळ्या त्या ठिकाणी सरकारने करणं गरजेचं आहे बरं इथे ही काय आहे ऐच्छिक कार्य जसं मध्ये तुम्ही बघता ना स्थानिक स्वराज्य संस्थांची ऐच्छिक कार्य आणि त्या ठिकाणची सक्तीची बंधनकारक कार्य मग त्याच अनुषंगाने आणि ही जी ऐच्छिक कार्य आहे याचा आधुनिक काळामध्ये त्या ठिकाणी महत्व वाढताना दिसत ठीक आहे आधुनिक काळात काय होतं ही जी ऐच्छिक कार्य आहे जीवनमानामध्ये हानीमानामध्ये उंच उन्स, उंचवणारी किंवा सुधारणा करणारी जी काही कार्य आहेत तर त्याचं महत्व वाढतंय आणि शासनाचा त्या संदर्भामधला रोल काय होतोय तिथे इनक्रीज होतं सगळ्यात महत्वाचं ठीक है? ते आहे ते इम्पॉर्टंट आहे ते लक्षात घेणं अपेक्षित आहे मग या सगळ्या गोष्टींसाठी जे काही सगळे व्यवहार केले जाणार आहेत सरकारद्वारे त्याच्यामध्ये शासनाची जी काही भूमिका असणार आहे ते म्हणजे तुमचं सार्वजनिक वित्त व्यवहार लक्षात ठीक आहे ते म्हणजे काय आहे तुमचं सार्वजनिक वित्त व्यवहार आहे मग त्या अनुषंगाने जर त्याचा अर्थ समजून घ्यायचा झाला तर मग काय दिसतो आपल्याला हे स्टेट बोर्डमध्ये डेफिनेशन दिली आहे महत्वाचं ठीक आहे ही पेपरला येते म्हणून मी मुद्दा म्हणून घेतोय कारण ही तुम्ही वाचणार नाही मला माहिती आहे रेफरन्स बुक मध्ये तुम्हाला तुमच्या अभ्यासाच्या बुकमध्ये त्या ठिकाणी ही दिसणार नाही म्हणून घेणं अपेक्षित आहे मग काय कार्य पुरेशा प्रमाणात तुम्हा कार्यक्षमतेने पार पाडण्यासाठी त्या ठिकाणी कशाची गरज असते रे निधीची आवश्यकता असते कोणतीही गोष्ट असू द्या जर सरकारला एखादं कार्य पार पाडायचं म्हणजे ते ऐच्छिक असू नाही तर सक्तीचं असू त्याच्यासाठी काय पाहिजे निधी पाहिजे मग सार्वजनिक वित्त व्यवहार इज इक्वल टू काय तर सार्वजनिक प्लस वित्त व्यवहार बघा इथं आर्थिक घडामोड आली म्हणून अर्थव्यवस्थेमध्ये आपण त्या ठिकाणी ते, ते शिकणार ठीक आहे सगळ्यात महत्वाचं त्या अनुषंगाने हे पेपर त्या ठिकाणी स्टेट बोर्ड अकरावी आणि बारावीच्या इकॉनॉमिकच्या स्टेट बोर्डमध्ये आहे लक्षात घ्या म्हणून करणं अपेक्षित आहे मग त्याच्यातला सार्वजनिक शब्दाचा अर्थ समुचित त्या ठिकाणी दिस कलेक्टिव्ह दिसतो मग त्या अनुषंगाने एखाद्या प्रशासकीय भूभागात राहणारा एक व्यक्ती समूह जो आहे त्याला आपण सार्वजनिक म्हणणारे मग त्या अनुषंगाने त्याचा अर्थ उत्पन्न आणि खर्च मग दुसरा त्या समूहाचा उत्पन्न आणि खर्च त्याचा व्यवहार इथे सार्वजनिक वित्त व्यवहारमध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसेल तो या ठिकाणी दिसणार आहे सगळ्यात महत्वाचा ठीक आहे तो इम्पॉर्टंट आहे मग काय करू शकतो केंद्र व राज्य व स्थानिक शासनाच्या उत्पन्न व खर्चाच्या तत्वांचा अभ्यास म्हणजे सार्वजनिक वित्त व्यवहार मग पेपरला डेफिनेशन येते केंद्र राज्य स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या उत्पन्न व खर्चाच्या तत्वांचा अभ्यास म्हणजेच सार्वजनिक वित्त व्यवहार बघा थोडंसं तुम्हाला हे पानचट वाचेल वाटेल पण महत्वाचं आहे पेपरला हे तुम्हाला दुसरीकडे कुठे वाचायला भेटणार नाही आणि प्रश्न पेपरला येतो सार्वजनिक वित्त व्यवहाराची डेफिनेशन काय ऑब्जेक्टिव्हला तर खूप महत्वाचा त्या ठिकाणी येऊन जातो मग कोणी डाल्टन ह्यू डाल्टननी त्या ठिकाणी त्याच्या संदर्भामध्ये डेफिनेशन केली मग काय केली वित्त व्यवहार सार्वजनिक वित्त व्यवहार हा अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र ठीक आहे दोन्ही पण कारण शासन महत्वाचं आहे लक्षात घ्या ते महत्वाचं आहे सीमारेषेवर असलेल्या विषयांपैकी एक आहे आणि त्याचं म्हणणं काय बघा सार्वजनिक वित्त व्यवहार सार्वजनिक अधिपत्याखालील उत्पन्न व खर्चाशी आणि एक दुसऱ्यामधील समायोजनाशी संबंधित असत ठीक आहे सरकारची जी काही खर्च आणि उत्पन्नाची जी काही बाब आहे त्याच्या अनुषंगाने त्याच्या मधला जो काही भाग असेल तर तो म्हणजे तुमचं सार्वजनिक वित्त व्यवहार हे कोण करणार आहे हे सरकार शासन करणारे कोण म्हणत आहे डाल्टन म्हणत मग त्याच्यामध्ये राज्यशास्त्र हे महत्वाचं आहे तो एक इम्पॉर्टंट पार्ट त्या ठिकाणी डाल्टननी मांडलेला दिसतो ठीक आहे पुढे कोण दिसत फिंडल ठीक आहे पुढे कोण दिसत आहे फिंडल शिरास्ट हे राज झालंय ठीक आहे लक्षात घ्या सार्वजनिक सत्तेचा निधी खर्च करणं व निधी उभारणं याबाबत तत्वांचा जो काही उभा अभ्यास आहे तो म्हणजे सार्वजनिक वित्त व्यवहार ठीक आहे फिंडल शिरास्ट काय म्हणतात सत्य सार्वजनिक म्हणजे सरकारचा निधी खर्च करणं आणि निधी उभा करणं ह्या दोन बाबी त्या ठिकाणी सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये येताना आपल्याला दिसते महत्वाचा भाग ठीक आहे चलो पुढे जाऊया मग त्या अनुषंगाने इथे हा चार्ट आपल्याला स्टेट बोर्डच्या पुस्तकात सापडतो महत्वाचा आहे इम्पॉर्टंट आहे मग हे सार्वजनिक वित्त व्यवहार आणि खाजगी वित्त व्यवहार या दोघांमधला डिफरन्स मेन काय की काय फरक असतो आपण जो करतो वैयक्तिकरित्या जे करतो ते तुमचे खाजगी वित्त व्यवहार आणि सार्वजनिकरित्या सरकार मा, मार्फत शासना केले जात आहेत ते तुमचे सार्वजनिक वित्त व्यवहार मग काय दिसतं उद्दिष्ट काय सामाजिक महत्तम लाभ मिळवून देणं सार्वजनिक वित्त व्यवहाराचा टार्गेट खाजगी वित्त व्यवहार स्वहिताची पूर्तता म्हणजे स्वतःचं हित साधण्यासाठी दुसरा मुद्दा शासन सर्वप्रथम आपल्या खर्चाची पातळी आणि खर्चाचे भिन्न भिन्न मार्ग त्या ठिकाणी निश्चित करत मग ते खर्च निर्धारण म्हणतो आपण की निर्धारित करायचं ठरवायचं काय खर्च असतील प्रथम आपलं वैयक्तिक उत्पन्न किती आहे मग ते विचारात घेऊन खर्चाचे मार्ग त्या ठिकाणी निश्चित करतो माझा पगार किती आहे आणि मग मला खर्च किती करायचा हा दुसरा भाग त्याच्यातला पतस्थिती क्रेडिटची सिच्युएशन शासनाची बाजारपेठेतील पत मोठ्या प्रमाणावरती असते बाजारामध्ये शासनाचं क्रेडिट असतं ते खाजगी व्यक्तीची त्या ठिकाणची जर का क्रेडिट बघितली ती मर्यादित असते बँका सुद्धा त्या ठिकाणी मर्यादित स्वरूपामध्येच तुमची त्या ठिकाणची ऐपत बघून क्रेडिट देतात लक्षात घ्या ठीक आहे ते महत्वाचं आहे मग चलन छापण्याचा अधिकार सरकारद्वारे रिझर्व्ह बँक आहे तसा अधिकार नाही वित्त व्यवहारात लवचिकता त्या ठिकाणी जर विचार केला तर ही अधिक लवचिक असते सार्वजनिक इथे नाही हा व्यवहार लवचिक असतो का अजिबात नाही ठीक आहे अर्थव्यवस्थेचा परिणाम जर विचार केला तर देशाच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेवर म्हणजे मोठा इम्पॅक्ट होतो इथे मात्र तेवढा होत नाही मग इम्पॅक्ट असतो तो इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी आहे वैयक्तिक आहे त्या अनुषंगाने तिथे महत्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आपल्याला दिसते ठीक आहे हा चार्ट सगळ्यात आहे जो पेपरच्या दृष्टीने आपल्याला त्या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे मग सार्वजनिक वित्त व्यवहाराचा जर विचार केला तर कोणत्या बाबी त्याच्यामध्ये येतात हे आता आपल्याला शिकलं म्हणजे शासनाच्या वित्त व्यवहाराच्या संदर्भामधील ज्या काही बाबी आहेत त्या सगळ्या इथे येताना दिसतील तुम्हाला एका चार्टमध्ये सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी बसवलेलं आहे स्टेट बोर्ड मधला चार्ट आहे मी स्वतः बनवलेला आहे एकदम सोपा सिम्पल अकरावी आणि बारावीच्या मुलांना समजेल असा मग सार्वजनिक वित्त व्यवहार मध्ये काय काय आपण बघितलं होतं खर्च आणि उत्पन्न या दोन बाबींच्या संदर्भामध्ये जे काही अभ्यास आहे जे काही तत्वाचा अभ्यास आहे ते म्हणजे सार्वजनिक वित्त व्यवहार मग काय दिसतं सार्वजनिक खर्च ठीक आहे मग त्याच्यामध्ये कोणते कोणते सार्वजनिक खर्च येणार आहेत बघा महसुली खर्च ठीक आहे भांडवली खर्च विकास खर्च आणि विकासेतर खर्च या सगळ्या खर्चाच्या बाबी त्याच्यामध्ये येतात मग इकडे सार्वजनिक उत्पन्नाचा सा विचार केला तर दोन कर आणि करे तर उत्पन्न ठीक आहे कर आणि करेतर उत्पन्न ते त्या ठिकाणी येतात मग कर आणि कराचे दोन प्रकार प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष त्याचे परत टाईप प्रमाणशील प्रगतशील अप्रगतशील किंवा प्रतिगामी पुढे आहे वस्तू व सेवा म्हणजे जीएसटी जो आला एक जुलै दोन हजार सतराला लागू झाला तो जीएसटी अप्रत्यक्ष करांमध्ये येतो हे झालं कर उत्पन्न करेतर उत्पन्नामधल्या बाबी मग शुल्क सार्वजनिक वस्तू आणि सेवांच्या ज्या काही सरकार प्रोव्हाइड करतं त्याच्यातून मिळा मिळालेल्या ज्या काही किमती आहेत त्या उत्पन्न विशेष अधिभार लावतं दंड आकारतं ट्रॅफिक पोलिसांनी पकडलंय पाचशे रुपये दंड तो तिथे करेतर उत्पन्नामध्ये येतो अनुदान देणग्या भेटी अंतर्गत दिलं जातं सरकारला बाहेरच्या देशाकडून दिलं जातं ठीक आहे नंतर विशेष भर आहे कर्ज आहेत त्या सगळ्या करेतर उत्पन्नामध्ये त्या ठिकाणी येतात एक महत्वाचं दुसरं त्या ठिकाणी काय दिसतं सार्वजनिक कर्ज मग अंतर्गत आणि बाह्य कर्ज ते आपल्याला आहे राज्य वित्तीय धोरण जे आहे म्हणजेच काय बजेट ते आपल्याला तिथे बघणं गरजेचं आहे मग त्या अनुषंगाने वित्तीय प्रशासनाच्या अनुषंगाने मग बजेट आपल्याला आहे मग उत्पन्न खर्च आहे एकूण वृद्धीसाठीचं जे काही धोरण असेल ते मग राज्य धोरणाच्या संदर्भात बघितलं तर सार्वजनिक खर्च आहे सार्वजनिक महसूल आहे सार्वजनिक कर्ज आहे या सगळ्या बघ या चार्टमध्ये जेवढ्या कन्सेप्ट तुम्हाला दिल्यात तेवढ्या सगळ्या इथून पुढच्या लेक्चरला आपण बघणार साधं सिंपल गोष्ट एक एक करून त्याची वैशिष्ट्य आणि त्याची गरज काय मग सार्वजनिक खर्च असेल मग सार्वजनिक उत्पन्न असेल मग कर उत्पन्न, उत्पन्न कर इतर उत्पन्न मग कर उत्पन्नामधले कोणते टाईप्स आहेत प्रमाणशील म्हणजे काय प्रगतशील म्हणजे काय प्रतिगामी म्हणजे काय या सगळ्या गोष्टी आज आपल्याला या लेक्चरमध्ये शिकायच्यात हे सगळं सगळं सार्वजनिक वित्त व्यवहार आहे ठीक आहे हे आज आपण या लेक्चरमध्ये सगळं बघणार सगळ्यात थी इम्पॉर्टंट ठीक आहे इथून पुढे त्या ठिकाणी चालू होतं आपलं लेक्चर मग त्या अनुषंगाने काय दिसत सार्वजनिक खर्च म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो का पब्लिक एक्सपेंडिचर म्हणतो ठीक आहे सार्वजनिक खर्च जो पहिला आपण मुद्दा बघितला सार्वजनिक वित्त व्यवहार मधला जो पहिला दिसतो तर तो आपल्याला त्या ठिकाणी सार्वजनिक खर्चाचा बाब आहे तर ती आपल्याला आता शिकायचे की नक्की काय सार्वजनिक खर्चामध्ये काय काय गोष्टी येतात ठीक आहे मग काय काय येते बघा केंद्र शासन असेल किंवा राज्य शासन किंवा स्थानिक स्वराज्य संस्था हे काय करत असते नागरिकांच्या कल्याणासाठी त्या ठिकाणी काही ना काही योजना काही ना काही कार्यक्रम त्या ठिकाणी राबवत असते किंवा त्या ठिकाणी लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक कल्याणासाठी खर्च करत असते सरकार कशासाठी शासन कशासाठी लोकांच्या कल्याणासाठी मग लोकांच्या कल्याणासाठी जे जे सरकारने त्या ठिकाणी केलं ते म्हणजे तुमचं सार्वजनिक खर्च मग तो वा दोनी दोनी मा त्या अनुषंगाने आर्थिक व सामाजिक दोन्ही पण असणार आहे दोन्ही प्रकार मग सामाजिकमध्ये काय येईल शिक्षण येईल आणि आरोग्य येईल त्या गोष्टी त्या ठिकाणी येणं अपेक्षित आहे ते इम्पॉर्टंट आहे त्या सगळ्या बाबी त्या ठिकाणी येतात मग आता बघा जसं जसं त्या ठिकाणी आधुनिक काळ येतोय तसं तसं या सार्वजनिक खर्चामध्ये वाढ होते कारण का सरकारची भूमिका बदलते सरकारची भूमिका आपल्याला त्या ठिकाणी बदलताना दिसते कारण काय होत आहे सक्तीची कार्य तेवढीच नाही आहेत तर ऐच्छिक कार्य जी आपण बघितली कोणती आरोग्य ठीक आहे शिक्षण या संदर्भामधलं कार्य लोक सरकारचं काय होतंय वाढत चाललंय आणि याच्यामुळे या सार्वजनिक खर्चामध्ये कंटिन्युअसली वाढ होत चालली कंटिन्युअसली काय होतंय सार्वजनिक खर्चामध्ये आपल्याला त्या ठिकाणी वाढ होताना दिसेल ते महत्वाचं आहे मग या सार्वजनिक खर्चाचं वर्गीकरण आपल्याला बघायचं की नक्की कोणत्या कोणत्या प्रकारचे खर्च त्या ठिकाणी केले जातात मग सगळ्यात पहिला महसुली खर्च महसुली खर्च याच्यामध्ये काय येतं रे बघा ह्या कन्सेप्ट लोकांना समजत नाहीत ठीक आहे भांडवली खर्च महसुली खर्च विकास खर्च विकासेतर खर्च म्हणजे काय मग त्या ठिकाणी मला काय दिसतं महसुली खर्च दिसतो मग महसुली खर्च म्हणजे काय असतं सर्वसाधारणपणे जर विचार केला शासकीय खात्यांवर जे डिपार्टमेंट आहे आणि विविध सेवा यांच्यावर त्या ठिकाणी केलेला जो काही खर्च आहे तो म्हणजे तुमचा महसुली खर्च आहे आणि हा नियमितपणे त्या ठिकाणी उद्भवतो किंवा केला जातो त्याच्यात सातत्य आहे महसुली खर्च त्या ठिकाणी नियमितपणे केला जातो ते सगळ्यात महत्वाचं आहे मग काय असू शकतं त्याच्यामध्ये पगार शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार असतील भत्ते असतील त्या सगळ्या गोष्टी साधं सिम्पल एक्झाम्पल नियमित दर महिन्याला करावा लागतोय ठीक आहे नियमितपणे त्या ठिकाणी दिसतोय हे महत्वाचं आहे मग शासनाचा प्रशासकीय खर्च ऍडमिनिस्ट्रेशनचा जो काही खर्च आहे तो नियमितपणे करावा लागतो निवृत्ती वेतन तो खर्च बर वैद्यकीय सेवा आणि सार्वजनिक आरोग्यासाठी जो काही खर्च केला जातो तो या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी महसुली खर्चामध्ये येतात मग पेपरला प्रश्न येतो खालीलपैकी कोणता महसुली खर्च आयडेंटिफाय करा मग भांडवली खर्च आणि महसुली खर्च या दोघांमधला डिफरन्स पेपरला विचारला जातो मला चा तो बघायचा मला तो लक्षात ठेवायचा ठीक आहे साधं सिंपल एक्झाम्पल डेली त्या ठिकाणी सातत्यपूर्ण नियमितपणे उद्भवलेला जो काही सरकारच्या अनुषंगाने शासकीय खात्यांच्या संदर्भात जो काही खात्यांवर आणि विविध सेवांवर खर्च केला जातो तो, तो म्हणजे तुमचा महसुली खर्च याच्यावरती रिटर्न काहीच नसतात ठीक आहे त्याच्या हे जे इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी केली जाते त्याच्यावरून रिटर्न मध्ये किंवा त्या ठिकाणी फायद्याच्या अनुषंगाने केले जात नाहीत होत नाही नॉर्मली जो प्रशासकीय खर्च आहे तर तो त्या ठिकाणी येतो सगळ्यात महत्वाचा तो इम्पॉर्टंट आहे ठीक आहे हा म्हणजे तुमचा असतो महसुली खर्च मग दुसरा भाग त्याच्यातला भांडवली खर्च मग हा ऍक्च्युली वृद्धी आणि विकासासाठी देशाची जी काही डेव्हलपमेंट आहे त्या डेव्हलपमेंटसाठी त्या ठिकाणी नव्याने केला जाणारा खर्च आहे एखादा प्रोजेक्ट उभा केला तर तो त्या ठिकाणी भांडवली खर्च म्हणून कन्सिडर होणार आहे देशाच्या वृद्धी आणि विकासासाठी नव्याने केला जाणारा खर्च मग कोणत्याही देशाच्या संदर्भातली मोठे जे काही बिग प्रोजेक्ट आहेत मोठे प्रोजेक्ट आहेत ठीक आहे त्याच्यामध्ये केलेल्या मोठ्या गुंतवणूक आहेत शासकीय कर्जाची परतफेड आहे बघा हे खूप इम्पॉर्टंट आहे भांडवली खर्च कर्ज कशासाठी घेतोय भांडवली कर्ज म्हणून घेतोय आपण लक्षात घ्या त्या अनुषंगाने त्याची कर्ज कर्जाची परतफेड आहे राज्य शासन शासकीय कंपन्यांना जे काही दिलेलं कर्ज आहे तर ते त्याच्यातून काय होणार आहे रे त्याच्यातून काय होणार आहे तर त्याच्यातून एखादा उद्योग उभा राहणार उद्योग उभा राहायला रोजगार निर्मिती होणार ठीक आहे रोजगार निर्मिती झाली लोकांना उत्पन्न मिळणार आहे लोकांना उत्पन्न मिळालं तर त्यांच्या राहणीमानात सुधारणा होणार आणि त्याच्यातून वृद्धी आणि विकास होणार म्हणून हा भांडवली खर्च महत्वाचा आहे ठीक आहे अशा प्रोजेक्टवरती जो काही खर्च केला जातो तो, तो म्हणजे तुमचा भांडवली खर्च असतो ते सगळ्यात महत्वाचं मग पुढचे दोन प्रकार विकास आणि विकास हे तर खर्च मग विकास खर्चामध्ये काय येतं उत्पादक स्वरूपाचा तो असतो सगळ्यात महत्वाचा विकास खर्च हा उत्पादक प्रोडक्टिव्ह असतो सगळ्यात महत्वाचा खर्चामुळे काय होते रोजगार निर्मिती होते उत्पादनात वाढ होते किंमत स्थैर्य त्या ठिकाणी लाभतं त्याच्यासाठी तो केला जातो सगळ्यात महत्वाचं पेपरला हेच स्टेटमेंट येतात जेवढे महत्वाचे वर्ड आहेत तेवढे इथे घेतले मग उदाहरण काय काय दिसतं मला इथे आरोग्य शिक्षण औद्योगिक विकास सामाजिक कल्याण संशोधन विकास याच्यावरती जो काही खर्च केला जातो तो, तो म्हणजे तुमचा विकास खर्च डेव्हलपमेंटसाठी जो काही खर्च केला जातो तो, तो म्हणजे तुमचा विकासात्मक खर्च आहे जो उत्पादक आहे जो प्रोडक्टिव्ह आहे तो मला त्या ठिकाणी लक्षात ठेवणं अपेक्षित आहे ज्याच्यावरती प्रश्न येतो विकासेतर खर्च विकास सोडून दुसऱ्या बाबींसाठी जो काही खर्च केला जातो तो मग काय प्रशासकीय खर्च युद्ध खर्च ठीक आहे हे अणुउत्पादक आहे याच्यातून उत्पादन वाढणारे का रे नाही उत्पादकता वाढणारे का नाही हे कसे आहेत बिगर तर बिगर विकास विकासेतर खर्च आहे प्रत्यक्ष उत्पादकावरती काहीही परिणाम होणार नाही त्याला आपण विकासेतर म्हणतो ठीक आहे डेव्हलपमेंटसाठी जे करतोय तर ते विकासात्मक खर्च आहे ते सगळ्यात महत्वाचं मग याच्यावरती एक प्रश्न येतो ट्रेंड भारताच्या सार्वजनिक वित्त व्यवहाराचा जो ट्रेंड आहे तर तो, तो कशा पद्धतीचा जे आपण म्हणलं होतं काय झालंय आधुनिक काळामध्ये तो वाढताना दिसतो मी जर बघितलं तर बघा बहात्तर हजार कोटी कधी एक्क्याण्णव ब्याण्णव जेव्हा नवीन आर्थिक सुधारणा झाल्या तेव्हा आणि तेच जर बघितलं अठरा एकोणीस मध्ये कुठपर्यंत गेलाय बघा सतरा लाख ठीक आहे सतरा लाख त्याच्या पुढे गेला म्हणजे जो खर्च आहे तर तो वाढत चाललाय कारण का ऐच्छिक कार्य त्या ठिकाणी वाढत चालले आरोग्य शिक्षण लोकांच्या कल्याणाची जी काही कार्य आहेत ती इथे वाढत चालले ते महत्वाचं इथून मला या टेबलवरून ट्रेंड लक्षात घ्यायचा आहे सगळ्यात महत्वाचं की काय ट्रेंड आहे नक्की त्या अनुषंगाने महत्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती इम्पॉर्टंट आहे ती फक्त लक्षात ठेवणं अपेक्षित आहे एकूण सार्वजनिक खर्चात जो वाढ होते ते खूप महत्वाचे मग त्याची कारण पुढे तुम्हाला टेबलमध्ये दिली की नक्की हा सार्वजनिक खर्च का वाढलाय एक शासनाच्या कार्यात वाढ झालीय ठीक आहे शासनाचं कार्य काय झालंय रे त्या ठिकाणी वाढलेलं आपल्याला दिसत ठीक आहे शासनाचं कार्य वाढलंय लोकसंख्या वाढली मग मागणी वाढली शहरीकरण वाढलंय मग पायाभूत सुविधांची गरज आहे संरक्षण खर्चात वाढ झालीय जरी युद्ध नसली तरी संरक्षण संरक्षणाच्या दृष्टीने तुम्ही सज्ज असलं पाहिजे महत्वाचं आहे मग संरक्षणात खर्च वाढलाय लोकशाही शासन पद्धतीचा त्या ठिकाणी प्रसार मग जेवढी लोकशाही वाढणार तेवढी लोकांमध्ये सजगता वाढणार सजगता वाढली ऑटोमॅटिकली लोकांना चांगली सेवा द्यावी लागणार हे महत्वाचं ठीक आहे भाव वाढ किंमत वाढतात किमती वाढल्यामुळे सरकारला पण पैसे जास्त मोजावे लागतात बघूया ठीक आहे मग औद्योगिक विकास होतोय मग औद्योगिक विकासासाठी सरकारला कार्यक्रम आणावे लागतात योजना आणावे लागतात त्याच्यासाठी खर्च करावा लागतो महत्वाचं आहे आपत्ती व्यवस्थापन ठीक आहे नैसर्गिक आपत्ती ज्या आहेत किंवा मानवनिर्मित आपत्ती इथे सरकारचा खूप सारा खर्च होताना दिसतो भूकंप झाला चक्रीवादळ आलं ठीक आहे त्याच्यामध्ये सरकारला खर्च करावा लागतो या, ला करा या सगळ्या गोष्टी मला इथे बघणं अपेक्षित आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला डिटेल मला ये लाईनीने हेडलाईन लक्षात ठेवा हो, की कशामुळे सार्वजनिक खर्चात वाढ आहे शासनाच्या कार्यात वाढ झाली आहे लोकसंख्या वाढली आहे ठीक आहे मग त्या अनुषंगाने तिथे शहरीकरण वाढलंय त्या अनुषंगाने आपल्याला त्या गोष्टी बघणं अपेक्षित आहे मग पहिलं शासनाच्या कार्यात वाढ झाली म्हणजे नक्की काय झालं महत्वाचं आहे इम्पॉर्टंट आहे ठीक आहे आधुनिक काळामध्ये जर बघितलं तर सामाजिक आणि आर्थिक विकासाकरता त्या ठिकाणी कार्य भरपूर पार पडतं मग काय काय शिक्षणाचा प्रसार आरोग्य बांधकाम मनोरंजन समाज कल्याणकारी योजना या सगळ्या सरकारला राबवायच्या त्या महत्वाच्या आहेत ठीक आहे आणि त्या ठिकाणी नवीन नवीन त्या ठिकाणी योजना काय करते सरकार आणतय आणि त्याचा खर्च वाढतोय त्याच्यामुळे सार्वजनिक खर्चामध्ये आपल्याला वाढ झालेली दिसेल लोकसंख्येचा विचार केला तर बघा एकशे एकवीस कोटी एवढी लोकसंख्या झाली त्या ठिकाणी जर बघितलं तर दोन हजार एकला असलेली दोन हजार एकला एकशे दोन कोटीची लोकसंख्या दोन हजार अकराला किती दिसते रे एकशे एकवीस कोटी हेच एकोणीशे एक्कावन्नचा जर विचार केला तर भारताची लोकसंख्या छत्तीस कोटीच्या आसपास आहे इथून छत्तीस कोटीवरून आपण कुठे पोहोचले एकशे एकवीस कोटी मग या लोकांना लागणाऱ्या सगळ्या सुविधा सरकारला प्रोव्हाइड करायच्या ऑटोमॅटिकली सरकारचा खर्च काय होणार वाढणार आहे ती सगळ्यात महत्वाची बाब लक्षात घेण्यासारखी शहरीकरण पायाभूत सुविधा त्या ठिकाणी देणं अपेक्षित आहे म्हणून खर्चात वाढ होते संरक्षण ठीक आहे मग याच्यामध्ये काय दिसतं त्या ठिकाणी राजकीय दृष्ट्या आंतरराष्ट्रीय पातळीवरती जो काही असमंजसपणा आहे आडमुठी भूमिका घेणं ठीक आहे इस्रायल पॅलेस्टाईनच्या युद्धाच्या संदर्भामध्ये आपण गेलेलं बघितलं मग त्या अनुषंगाने याच्यामुळे त्या ठिकाणी युद्ध सज्जता महत्वाची ठरते संरक्षणात वाढ होतो संरक्षण खर्चात वाढ होतो लोकशाही पद्धतीत मग त्याच्यामध्ये बघा लोकशाही पद्धतीत निवडणुकांचा खर्च एवढा मोठा आहे समित्या बसल्या आपल्यात समित्या बसून ते सांगतायत निवडणुका एकदम घ्या वन नेशन वन इलेक्शनचं वार आहे कारण का कंटिन्युअसली सरकार कशात बिझी आहे इलेक्शन घेण्यात बिझी आहे मग त्याचा पण तिथे दिसतो परिणाम ठीक आहे हे महत्वाचं आता काय होतं हे आपण कन्सिडर करत नाही पेपरला त्या ठिकाणी ऑप्शन मध्ये असेल आपण म्हणतो अरे लोकशाही टिकवायचे तर हा खर्च कंपल्सरी आहे मग याच्यामुळे कस काय खर्च वाढतोय ठीक आहे हा महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे पण शासनाचा तो खर्च वाढतो वाढ महागाई होते वाढ होते मग काय सरकारला पण काही वस्तू बाजारातून विकत घ्याव्या लागतात ना समजा एखादा पूल बांधायचा आहे ठीक आहे पूल बांधायचा आहे तर सिमेंटचं पोतं महाग झालं स्टील महाग झालं मग सरकारला पैसे जास्त मोजावे लागणार त्या भाववाडीचा परिणाम मग सामाजिक हितासाठी त्या ठिकाणी ह्या गोष्टी करणं अपेक्षित आहे त्या अनुषंगाने ते पण होतंय औद्योगिक विकास कारण रोजगार निर्मिती करायची लोकांचं कल्याण करायचं मग रोजगार निर्मिती करायची तर उद्योग उभारले पाहिजेत मग उद्योगासाठी लोक त्या ठिकाणी सरकारला पायाभूत सुविधा निर्माण करून द्यायच्या खर्चात वाढ होते ठीक आहे हे एक कारण त्या ठिकाणी आपल्याला दिसतं इम्पॉर्टंट आहे आपत्ती व्यवस्थापन मग भूकंप चक्रीवादळ या सगळ्या गोष्टी तिथे येतात मग त्या अनुषंगाने तिथे सार्वजनिक खर्चात वाढ होताना आपल्याला दिसेल सगळ्यात महत्वाचं आणि हे अपरिहार्य बंधनकारक दुसरं कोणी करू शकतं का नाही करू शकत हे काम सरकारचं ठीक आहे त्या अनुषंगाने इम्पॉर्टंट आहे सार्वजनिक उत्पन्न हे झालं सार्वजनिक खर्चाच्या बाबी ज्या सरकारच्या मार्फत केल्या जातात त्याची कारणं आपण बघितली बघा सार्वजनिक खर्चाचा विचार केला तर खर्च कोणत्या कोणत्या प्रकारचे बघितले आपण महसुली खर्च ठीक आहे जो अनुउत्पादक आहे नंतर काय बघितला भांडवली खर्च ठीक आहे जो उत्पादक आहे नंतर अजून टाईप कुठला विकास खर्च विकासात्मक खर्च विकासेतर खर्च हे खर्चाचे टाइप टाईप त्या ठिकाणी आपण बघितले जे त्या ठिकाणी पेपरला येतात मग महसुली खर्च म्हणजे अनुत्पादक आहे फॉर एक्झाम्पल पगार आणि वेतन सरकारी कर्मचाऱ्यांवरच ठीक आहे भांडवली खर्च उद्योगधंद्यांमध्ये केलेला खर्च त्याच्यातून उत्पादकता निर्माण होणार प्रोडक्ट निर्मिती होणार पुढे सेम तसंच सार्वजनिक उत्पन्न ठीक आहे मग सरकारचं जे काही उत्पन्न आहे त्याला आपण सार्वजनिक उत्पन्न त्या ठिकाणी म्हणतो मग विविध प्रकारे त्या ठिकाणी शासनाला हे उत्पन्न त्या ठिकाणी भेटत असत जे काही उत्पन्न सरकारला मिळतं त्याच आपण दोन गटांमध्ये वर्गीकरण करतो एक आहे कर कर उत्पन्न आणि दुसरं आहे कर कर उत्पन्न करातून जे मिळतं त्याला आपण कर उत्पन्न मिळतो म्हणतो आणि कर सोडून इतर बाबींमधून जे काही त्या ठिकाणी उत्पन्न सरकारला भेटलं त्याला करे तर उत्पन्न आपण त्या ठिकाणी म्हणतो त्या अनुषंगाने महत्वाचं मग त्याच्यातला महत्वाचा, महत्वाचा टॉपिक कर टॅक्स जो आपल्या पेपरच्या दृष्टीने महत्वाचा आहे जो त्या ठिकाणी सातत्याने पेपरला येताना तुम्हाला दिसेल पीवाय क्यू काढून बघा ठीक आहे मग या कराची जी व्याख्या आहे तर ती त्या ठिकाणी काय केलेली दिसते बघा शासनाकडून लागू केलेले इतर आकार आणि कर यामधील फरकाचा मुख्य गाभा असा आहे की करदाता आणि शासन यांच्या थेट लाभाचा व परताव्याचा अभाव दिसतो सगळ्यात महत्वाचा आहे म्हणजे काय आहे ही व्याख्या त्या ठिकाणी प्राध्यापक टॉसिंग यांनी केली त्यांचं म्हणणं काय ते समजून घेऊया ठीक आहे म्हणजे जो कर आहे ठीक आहे लागू केलेले इतर आकार आणि कर या दोघांमधला डिफरन्स त्यांनी त्या ठिकाणी मेन्शन केलाय मुख्य गाभा काय करदाता आणि शासन म्हणजे थोडक्यात मी कर देतोय म्हणजे ही सरकारची रिस्पॉन्सिबिलिटी आहे कि मला त्यांनी सुविधा द्याव्या असं बंधन नसत तोच फरक नेमका त्या त्या ठिकाणी आपल्याला दिसतो कर जरी बंधनकारक देणं असलं सरकारला तरी पण सरकार बांधील नाही तुम्ही कर देता म्हणून तुम्हाला सरकारने रिटर्न गिफ्ट द्यावं हा महत्वाचा फरक टॉसिंग त्या ठिकाणी मांडला ठीक आहे इतर सेलिंग मन त्या ठिकाणी काय म्हणतोय कोणत्याही विशेष लाभाच्या प्राप्तीशिवाय व्यक्तीने शासनाला दिलेलं सक्तीचं देणं म्हणजे कर देऊन मोकळं व्हायचं पण अपेक्षा सरकारकडून काहीच ठेवायचं नाही आणि हे देणं कसं आहे बंधनकारक आहे सक्तीचं आहे कोणत्याही विशेष लाभाच्या अपेक्षेशिवाय सरकारला दिलेलं सक्तीचं देणं बंधनकारक देणं हे खूप इम्पॉर्टंट आहे लक्षात घ्या कर म्हणजे काय हे मला समजणं खूप इम्पॉर्टंट आहे मग त्या अनुषंगाने त्या ठिकाणी सेलिंग्समन यांनी त्या ठिकाणी मांडणी केली मग मा कराची वैशिष्ट्य त्या ठिकाणी येतात मग आता आपण बघूया कराची नक्की वैशिष्ट्य काय सगळ्यात महत्वाचं शासनाला दिलं जाणार सक्तीचं देणं आहे कंपल्सरी आहे मग ज्या नागरिकांबरोबर हे लागू होतं त्यांना ते काय करायचंय कायदेशीर दृष्ट्या बंधनकारक आहे कायद्यानी बंधनकारक आहे कायद्याने बंधन आहे ते त्यांना द्यावंच लागणार आहे सरकारचा खूप मोठा स्रोत आहे उत्पन्नाचा आणि दुसरी गोष्ट बंधनकारक देणे ना कायद्याने जर समजा एखादा व्यक्ती कर भरत नाहीये तर शासन त्याला काय करू शकतं शिक्षा करू शकतं महत्वाचं आहे कारण कायदेशीर रित्या बंधनकारक आहे कशासाठी करायचं हे सामाजिक हितासाठी शासनाला जे काही खर्च करायचा तो खर्च भागवण्यासाठी हे कर लावायचा सामाजिक कल्याणासाठी काय करायचं आहे हा कर लावायचा सगळ्यात महत्वाचं ठीक आहे कराच्या मोबदल्यात कोणत्याही करदात्याला सरकारकडून कोणताही थेट आणि प्रमाणशीर लाभ किंवा सेवा घेण्याचा अधिकार नसतो मग म्हणलं ना आपण सेलिंगमनच्या व्याख्येत कोणत्याही विशेष लाभाशिवाय सरकारला दिलेलं देणं विदाउट एनी एक्सपेक्टेशन मी म्हणलं ना जे लोक त्या ठिकाणी बरेच जण मागणी करतात बघा की काय की आम्ही टॅक्स भरतोय शहरी लोकांची ओरड असते नेहमी ते आम्ही टॅक्स भरतोय आणि शेतकऱ्यांना सगळा फायदा जातोय शेतकरी कुठे टॅक्स भरतोय शहरी लोक त्या ठिकाणी टॅक्स देतात म्हणजे ते काही त्या ठिकाणी उपकार करत नाही असा त्याचा अर्थ काय डेफिनेशनचा म्हणजेच काय सगळ्यात मतच तुम्ही टॅक्स देताय म्हणजे तुम्ही सरकार तुम्हाला बांधील नाही की तुम्ही त्याच्यावरती रिटर्न काहीतरी लाभ द्यावा अजिबात नाही कायद्यामध्येच तशी तरतूद लक्षात घ्या डेफिनेशनच नाही आहे कराची तशी हे बंधनकारक देणं मग तुमची तुम्ही जे काही वस्तू आहे आणि सेवा वापरता उत्पादन घेता त्याच्यावरती हे कर लावलं जातं तुमची उत्पन्न मालमत्ता ठीक आहे वस्तू उत्पादन नंतर सर्व्हिस म्हणजे सेवा या सगळ्या गोष्टींवरती हा कर लावला जातो सगळ्यात महत्वाचा ठीक आहे जो इम्पॉर्टंट आहे मग अर्थशास्त्राचे जनक आपल्याला सगळ्यांना माहिती आहे प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमी लिहिला ऍडम स्मिथ मग ॲडम स्मिथ त्या ठिकाणी कराची तत्व सांगतात जी नंबर ऑफ टाईम्स पेपरला आले पीवाय क्यू ठीक आहे पी ला तिथे प्रश्न आलाय काय सगळ्यात म्हणतो ऍडम स्मिथची कराची चार तत्व काय दिसतात फॅक्च्युअल ऑब्जेक्टिव्हच्या अनुषंगाने पहिलं समतेचं तत्व ठीक आहे पहिलं काय आहे समता आणि समानतेच तत्व निश्चिततेच तत्व तिसरं आहे सोयीस्कराचे तत्व कर कसे असले पाहिजेत त्याची तत्व आहेत त्याचे प्रिन्सिपल्स आहेत कराची वैशिष्ट्य काय असली पाहिजे ठीक आहे चौथ सोयीस्कर ठीक आहे इथे डबल झालंय सोयीस्कराचं तत्व त्या ठिकाणी डबल झालेलं आपल्याला दिसतं ते महत्वाचं उत्पन्न खर्च अंतर कमीत कमी असण्याच्या संदर्भातलं तत्व आपल्याला त्या ठिकाणी दिसेल जे चौथ आहे ठीक आहे इथे उत्पन्न व खर्च यांच्यातील अंतर जे आहे तर ते कमीत कमी असलं पाहिजे म्हणजे आवाज सवा उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असं होता कामा नाही ते इथे ठीक आहे हे चार तत्व आपल्याला ऍडम स्मिथ त्या ठिकाणी सांगतात महत्वाची जी पेपरला कंटिन्युअसली येतात ती समजून घ्यायच्यात कारण त्याच पद्धतीने पेपरला येतात अंडरस्टँड झाली तरच फायदा आहे नाही तर काहीच उपयोग नाहीये पहिलं समता किंवा समानतेचं तत्व ठीक आहे समता किंवा समानतेच तत्व काय सांगतं प्रत्येक व्यक्तीने आपल्या क्षमतेनुसार शासनाला कर द्यावा देय क्षमता म्हणजे तुमची कर भरायची जेवढी ऐपत आहे तेवढ्या ऐपतीमध्येच तुम्ही कर दिला पाहिजे थोडक्यात साध्या सोप्या सरळ भाषेत उदाहरण काय गरीब बघा इथं दिलंय गरीबाच्या तुलनेत श्रीमंतांना अधिक कर द्यावा म्हणजे समानता आता ऍक्च्युली या स्टेटमेंटमध्ये मला असमानता दिसते या स्टेटमेंटमध्ये मला असमानता दिसते काय गरीब सगळ्यात महत्वाचं काय दिसतं गरीबाला कर कसा कमी श्रीमंताला कर कसा अधिक ऍक्च्युली ही असमानता आहे ना पण ही असमानतेचा वापर कशासाठी आहे समाजामध्ये समानता स्थापित करण्यासाठी याच्यातून काय होणार आहे आर्थिक समानता प्रस्थापित होणार ज्याचं उत्पन्न उच्च त्याच्यावरती कर अधिक प्रगतिशील कर आपण म्हणतो प्रोग्रेसिव्ह उत्पन्न जसं वाढत जातं तसं तसं कराचा दर वाढत जातो हे समतेच समानतेचं तत्व सर्वात पहिल्यांदा ऍडम स्मिथनी कराच्या संदर्भात सांगितलं गरिबाच्या तुलनेमध्ये श्रीमंतांना अधिक टॅक्स जे भारतात पण आपण अवलंबतो ठीक आहे म्हणून तर कराचे दर त्या ठिकाणी आपण डिस्प्ले केले स्लॅब ठीक आहे लक्षात घ्या दुसरं काय दिसतंय निश्चिततेचं तत्व कर कसे आस, कसे असले पाहिजेत रे निश्चित असले पाहिजेत मग त्या भरणाऱ्याला त्या ठिकाणी काय होतं कॅल्क्युलेशन करता येतं थोडक्यात साध्या सोप्या भाषेत कर कसा पाहिजे निश्चित म्हणून आपल्या बजेटमध्ये त्या ठिकाणी काय केलं केलं जातं डिस्प्ले केलं जातं कराचे स्लॉट आहेत स्लॅब आहेत ते सांगितले जातं की नक्की तुम्हाला कर पुढच्या वर्षामध्ये कसा भरायचा आहे आधीच ठरवतो ना आपण बजेट मध्ये अर्थसंकल्पामध्ये कराचे स्लॅब दिले जातात महत्वाचं आहे मग निश्चिततेचं तत्व कर देताना आपल्याला किती कर कोणत्या वेळी कोणत्या स्वरूपात शासनाला द्यायचा आहे याच त्या ठिकाणी आधीच पूर्वज्ञान असलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं कर किती भरायचा याची निश्चितता त्या ठिकाणी असणं अपेक्षित आहे कारण की त्याच्यामुळे काय होणार आहे कराचा भार त्या ठिकाणी लोकांना वाटत नाही मला आधीच माहिती आहे पुढच्या वर्षी मला काय करायचं एवढा कर भरायचंय माझं उत्पन्न एवढं आहे माझ्या उत्पन्नानुसार मी या स्लॅबमध्ये बसतो मग मा मला किती समजा मी एक कोटी कमवतोय मग कर किती लागतोय रे तीस टक्के म्हणजेच किती तीस लाख म्हणजे मला कर किती भरायचा आहे तीस लाख माझं उत्पन्न दहा लाखाच्या खाली आहे मग दहा लाखाच्या खाली तर दहा टक्क्या दहा टक्क्यापर्यंत मला कर लागेल मग किती दहा लाखातला एक लाख रुपये मला कर भरायचा म्हणजे मला त्या कराचा बोजा वाटत नाही मी तशाच पद्धतीने उत्पन्न घ्यायचा प्रयत्न करणार हे सगळ्यात महत्वाच म्हणून निश्चिततेचं तत्व हे त्या ठिकाणी ऍडम स्मिथनी सांगितलं पेपरला नंबर ऑफ टाइम्स प्रश्न आहे लक्षात घ्या तिसरं आहे महत्वाचं सोयीस्कर हा कर कराचा दर असेल कर भरणा असेल ठीक आहे कराचं स्वरूप असेल हे कसं असलं पाहिजे सोयीस्कर असलं पाहिजे फॉर एक्झाम्पल ऑनलाईन तुम्ही कर भरताय ते इझी पाहिजे ना किचकट प्रोसेस असेल तर लोक टाळणार आहेत जमणार नाही जास्ती जास्तीत जास्त सोयीचं आणि सोपस्कर असणं अपेक्षित आहे जेवढी त्याच्यामध्ये क्लिष्टता तेवढं कर चुकवण्याचं प्रमाण जास्त घ्या तेवढं मी टाळणार आहे महत्वाचं आहे उत्पन्न व खर्च अंतर कमीत कमी, कमी तत्व मग कोणताही कर वसूल करताना कर रूपाने बाहेर आलेली रक्कम व शासकीय तिजोरीत उत्पन्न रूपाने जमा होणारी रक्कम यामधील अंतर कमीत कमी असलं पाहिजे म्हणजे शासनाकडून केला जाणारा ला खर्च आणि शासनाकडे जमा होणार उत्पन्न याच्यात ताळमेळ असला पाहिजे याच्यामध्ये फरक जास्त असता कामा नाही टॅक्स कसा लावला पाहिजे म्हणजे सरकार लोकांकडून खूप जास्त टॅक्स घेत आहे आणि लोकांवर खर्च कमी करत आहे मग लोक खर्च त्या ठिकाणी टॅक्स कशाला देतील बरोबर का ठीक आहे लोकांकडून त्या ठिकाणी काय दिसतय मला उत्पन्न कमी येत आहे आणि सरकार खर्च हा माप करत आहे लोकांकडून उत्पन्न शंभर रुपये आणि सरकार सरकार त्यांच्यावर करते दोनशे रुपये खर्च शंभर रुपयाचं डेफिशिट तयार होते असं चालेल का नाही हे पण चाललं नाही पाहिजे मग ह्या उत्पन्न आणि खर्च या दोघांमध्ये त्या ठिकाणी बॅलन्स त्याच्यातला अंतर कमी असतं का म्हणून ते त्या ठिकाणी आपल्याला मांडलेलं दिसतं ते सगळ्यात महत्वाचं त्यालाच आपण काय म्हणतोय उत्पन्न आणि खर्च याच्यामधलं अंतर कमीत कमी असणं ही चार तत्व आपल्याला ऍडम स्मिथने कराच्या संदर्भामध्ये मांडलेली दिसतील मग या कराचे दोन प्रकार पडतात कोणते प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट थी? टॅक्स बऱ्याच जणांचा कन्फ्युजन असतंय ठीक आहे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट पेपरला सरळ सरळ प्रश्न येतो प्रत्यक्ष कर म्हणजे काय आणि अप्रत्यक्ष कर म्हणजे काय प्रत्यक्ष हो कर कोणते अप्रत्यक्ष कर कोणते पेपरला इथे प्रश्न येताना दिसेल तुम्हाला कंटिन्युअसली येताना दिसेल मग त्याची वैशिष्ट्य आपण थोडक्यात बघूया प्रत्यक्ष कर म्हणजे काय सगळ्यात महत्वाचं कर त्याच्या उत्पन्न आणि संपत्तीवर जो लावला जातो तो अप्रत्यक्ष कर असतो कर भरणाऱ्याच्या उत्पन्नावर आणि संपत्तीवर जो कर लावला जातो त्याला आपण डायरेक्ट टॅक्स म्हणतो त्याचा जर विचार केला तर व्यक्तीवर हा कर लागू होतो आणि त्याच व्यक्तीवर कराचा भार पण पडतो ज्या व्यक्तीवरती कर लावलाय त्याच व्यक्तीला तो भरावा लागतो ठीक आहे सगळ्यात महत्वाचं ज्याच्यावर कर लादला गेलाय त्यालाच तो भरावा लागतो म्हणजेच काय कर बघा त्यालाच काय म्हणतो कराचा भार इतरांवर आपण ट्रान्सफर करू शकतो का नाही माझ्यावर लागलेला कर्ज कर म्हणजे समजा काय फॉर एक्झाम्पल मी उत्पन्न कमवतोय माझ्या उत्पन्नावरती कर लागला ठीक आहे तो मी माझ्या भावाच्या नावावर ट्रान्सफर करू शकतो का नाही करू शकत मी दुसऱ्या व्यक्तीवर मित्रावर ट्रान्सफर करू शकतो का नाही करू शकत लक्षात घ्या मग हे महत्वाचं आहे ट्रान्सफर करता येईल का दुसऱ्याच्या नावावर नाही तो तुम्हाला स्वतःला किंवा मला स्वतःलाच भरावा लागेल माझ्या उत्पन्नावर माझ्या मालमत्तेवर जो कर लागेल तो मला स्वतःला भरावा लागेल मला तो दुसऱ्यावर ढकलून चालणार नाही म्हणजेच काय कर आघात म्हणजे माझ्यावरच लागू होतोय आणि कर भरावा पण मलाच लागतोय म्हणजे काय दिसतं कर लागू होतो आणि कराचा भार म्हणजे इम्पॅक्ट तो पण माझ्यावरच पडतो दोन्ही गोष्टी माझ्यावरच आहेत मी तो दुसऱ्याच्या अंगावर ढकलू शकत नाही म्हणजे तुमचा काय असतो प्रत्यक्ष करास कर असतो वैशिष्ट्य काय ते म्हणतो असतो मग याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल इन्कम टॅक्स ज्याला आपण वैयक्तिक उत्पन्न कर म्हणजे आयकर म्हणतो प्रॉपर्टी टॅक्स माझी प्रॉपर्टी तर मीच भरणार शेजारच्या नावावर कसं काय कर भरेल बरं ती प्रॉपर्टी माझी आहे ह्याचं एक डॉक्युमेंट आहे ना ते की मी कंटिन्युअसली त्या ठिकाणी कर भरतोय ही माझीच प्रॉपर्टी आहे ठीक आहे मग अशा पद्धतीने संपत्ती कर असेल वैयक्तिक उत्पन्न किंवा आयकर असेल या गोष्टी मला त्या ठिकाणी दिसतात महत्वाचं आहे अप्रत्यक्ष कर इनडायरेक्ट टॅक्सेस ठीक आहे वस्तू आणि सेवांवर त्या ठिकाणी लागू होतो बघा प्रत्यक्ष कर कोणावर वैयक्तिकरित्या त्या ठिकाणी उत्पन्न ठीक आहे त्या उत्पन्न आणि संपत्तीवर लागू होतो ठीक आहे इथे वस्तू आणि सेवांवर जो लागू होतो तो म्हणजे तुमचा अप्रत्यक्ष कर प्रत्यक्ष कर कोणावर लागू होतोय व्यक्तीवर वैयक्तिक उत्पन्नावर आणि संपत्तीवर लागू होतोय इम्पॉर्टंट ठीक आहे महत्वाचं आहे मग एखादी वस्तू व सेवेच्या उत्पादन किंवा खरेदी विक्रीच्या वेळी हा कर त्या ठिकाणी आकारला जातो मग या कराचा भार आणि आघात या दोन गोष्टी महत्वाच्या मग काय दिसतं कराचा भार हा करदात्याकडून इतर व्यक्ती किंवा व्यक्तींना हस्तांतरित केला जाऊ शकतो कारण तो वस्तू आणि सेवांवर लादला जातो तो दुसऱ्यावर ढकलला जाऊ शकतो आणि तेच केलं जात ठीक आहे कर आघात आणि कर भार या वेगवेगळ्या वेग घटकांवर पडतो ठीक आहे इन्सिडंट आणि इम्पॅक्ट कर आघात आणि कर भार हा वेगवेगळ्या वेग लोकांवरती पडतो हे महत्वाचं लक्षात घ्या तो इम्पॉर्टंट मग काय बेस्ट एक्झाम्पल जीएसटी कस्टम ड्युटी हे त्याचे उदाहरण गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स सगळे अप्रत्यक्ष कर एकत्र करण्याचा प्रयत्न त्या जीएसटी मध्ये केला जो महत्वाचा आहे ठीक आहे जिथे पेपरला प्रश्न येतो अप्रत्यक्ष कराचं बेस्ट एक्झाम्पल जीएसटी आहे इनडायरेक्ट टॅक्स ठीक आहे जो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे ढकलला जातो फॉर एक्झाम्पल तुम्ही दुकानदार फाडणं होतात ना बऱ्याच जणांची जीएसटी वरून जीएसटी लागू करायचा का नाही करायचा ठीक आहे तुम्ही जीएसटीचं बिल बघितलं असेल तो मालक काय करतोय तुमच्याकडून वसूल करतोय हॉटेलचा मालक तुमच्याकडून वसूल करतोय दुकानदार तुमच्याकडून जीएसटी वसूल करतोय त्याच्यावर पडलेला जीएसटी फॉर एक्झाम्पल म्हणजे हा एका ठिकाणाकडून दुसऱ्या ठिकाणाकडं हस्तांतरित केला जाऊ शकतो पण तसं दुकानदाराचं जे काही इन्कम आहे तो तुमच्या नावावर टाकू शकतो का तुम्ही तरी द्याल का त्याला नाही देणार हा फरक लक्षात आहे ठीक आहे हा फरक महत्वाचा आहे हा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कराचा डिफरन्स लक्षात घेणं गरजेचं आहे मग ते समजून घ्या ठीक आहे इथे ते महत्वाचं आहे तिथे पेपरला प्रश्न आहे प्रत्यक्ष कर अप्रत्यक्ष कर पुढे प्रत्यक्ष कराचे जे काही वर्गीकरण आहे तर ते तीन प्रकारात आपण करतो प्रमाणशीर कर प्रगतशील कर आणि प्रतिगामी कर प्रमाणशीर म्हणजे काय तर प्रमाणशील म्हणजे व्यक्तीच्या उत्पन्नावर जेव्हा एकाच दराने उत्पन्न किती आहे याचा विचार न करता सरसकट सगळ्यांना दहा टक्के म्हणजेच तुमचं असतंय त्या ठिकाणी प्रमाणशीर कर उत्पन्नावर जेव्हा एकाच दराने कर आकारणी केली जाते त्याला आम्ही म्हणतो प्रमाणशीर कर ठीक आहे दुसरा प्रकार आहे प्रगतिशील कर त्यालाच आपण प्रोग्रेसिव्ह म्हणतो म्हणजे काय प्रग प्रोग्रेसिव्ह किंवा प्रगतिशील म्हणजे जस जसं उत्पन्न वाढत जास तस तस कराच्या दरामध्ये वाढ होते जस जसं उत्पन्न वाढत जात तस तस कराच्या दरामध्ये वाढ होते भारतामध्ये होत भारतात बघा आपण काय करतोय स्लॅब पाच लाखापर्यंत करमुक्त दहा लाखापर्यंत उत्पन्न गेलं दहा टक्के फॉर एक्झाम्पल सांगतोय एक्झॅक्टली exactly नाही सांगत वीस लाखापर्यंत गेलं तर त्या ठिकाणी आता सग सर सरसकट पंधरा लाख स्लॅब चेंज झाले पंधरा लाखापर्यंत वीस टक्के वीस लाखापर्यंत उत्पन्न आहे तर तीस टक्के वीस लाखाच्या वर उत्पन्न जातंय तर तुम्हाला तीस टक्के ,00 कर भरावा लागतो ठीक आहे मग ते सिनियर सिटीजनसाठी एक्झामिशन वगैरे या सगळ्या गोष्टी बघून घ्या ज्या आपण इकॉनॉमिक सर्व्हेच्या पहिल्या मध्ये टाकून दिलं ठीक आहे ते सगळ्यात महत्वाचं ते इम्पॉर्टंट आहे मग प्रतिगामी हा झाला प्रगतशील प्रतिगामी कर म्हणजे काय जसं जसं उत्पन्न वाढत जातं तसं तसं कराचे दर कमी होतात त्याला म्हणतात प्रतिगामी म्हणजेच काय समजा दहा लाखापर्यंत उत्पन्न आहे आणि तुम्हाला पाच टक्के कर आहे तुमचं वीस लाख उत्पन्न झालं तर पाच ऐवजी तुम्हाला तीनच टक्के तीस लाखाच्या पुढे उत्पन्न गेलं तर तुम्हाला दोनच टक्के कर भरायचा म्हणजे उत्पन्न वाढतं तसं कराचे दर कमी होतात त्याला म्हणायचं प्रतिगामी ठीक आहे पुरोगामी म्हणजे काय प्रगतिशील म्हणजे काय ते सगळ्यात महत्वाचं उत्पन्न वाढीच्या प्रमाणानुसार कराचे दर वाढत जातात श्रीमंतांवर जास्त कर गरिबावर कमी कर त्याला आपण काय म्हणतो प्रगतशील कर म्हणतो महत्वाचं आहे तिन्ही प्रकार पेपरला विचारलेले आहेत ठीक आहे हे झालं कर उत्पन। हे कर उत्पन्न हे झाली कर उत्पन्न ठीक आहे करेतर उत्पन्न कर सोडून जे काय उत्पन्न सरकारला मिळतं त्याला आपण करे तर उत्पन्न म्हणतो ठीक आहे यस जी नोट्स कुठे मिळतील ज्ञानदीप अकॅडमीचं एकोणीस एम बीचा ॲप आहे ते डाउनलोड करा त्याच्यामध्ये तुम्हाला फ्री कोर्सेसमध्ये मॅरेथॉनचं सेशन दिसेल कंबाईनवर सिलेक्ट करा मॅरेथॉनवर जा मॅरेथॉनवर जा क्लिक केलं की तुम्हाला सगळ्या लेक्चरच्या पीडीएफ अवेलेबल आहे ते लेक्चरची पी डी एफ ओपन झाल्यानंतर खाली उजव्या कोपऱ्यामध्ये तीन लाईन आहेत त्याच्यावर क्लिक करा तिथे त्या ठिकाणी तुम्हाला तीन ऑप्शन आहेत एक्सपोर्ट डाउनलोड आणि व्ह्यू इन वेब एक्सपोर्टवर क्लिक करा तुमच्या मोबाईलला डाउनलोड होईल ठीक आहे तिथे तुम्हाला भेटून जाईल करेतर उत्पन्नाचे स्रोत कर सोडून जे काय उत्पन्न सरकारला भेटतं ते तुमचं करेतर उत्पन्न काय दिसतं प्रशासन व्यापारी उपक्रम देणग्या आणि अनुदान हे सगळे करेतर उत्पन्न कर सोडून जे काय मिळलं मिळतं ते मग काय येतं फीज शुल्क जे सरकारकडून आकारलं जातं म्हणजे तुमच्या एक्झाम फॉर्मचं फीज कर उत्पन्न आहे का नाही कर हे तर उत्पन्न फॉर एक्झाम्पल ठीक आहे सार्वजनिक वस्तू व सेवांच्या किमती प्राइजेस म्हणजे तुम्ही बस बसमधून सरकारचा प्रवास केला त्याच्यातून मिळणार उत्पन्न कर उत्पन्न आहे का नाही करे तर उत्पन्न ठीक आहे विशेष अधिभार त्यावेळेस स्पेशल सरचार्ज त्या ठिकाणी लावला जातो ठीक आहे तो दंड व दंडात्मक रक्कम ट्रॅफिक पोलिसांनी पकडले मग तो तुमच्यावर पाचशे रुपये घेतो कर हे तर उत्पन्न ठीक आहे लक्षात घ्या बेटी अनुदान व देणग्या मग अंतर्गत आणि बाहेरच्या देशांकडून मिळालेल्या देणग्या ते पण त्या ठिकाणी येतं विशेष कर स्पेशल टॅक्स लावला जातो समजा रोजगार साठी स्पेशल टॅक्स लावला पंतप्रधान ग्राम सडक योजना त्याच्यासाठी डिझेलवर सेज लावला गेला विशेष कर लावला गेला ठीक आहे तो तिथे विशेष कर अंतर्गत आणि बहिर्गत कर्ज आपण जी घेतो ती या सगळ्या गोष्टी कुठे येतात कर तर उत्पन्नात येतात ठीक आहे त्या सगळ्या गोष्टी कुठे येतात कर ना ना तर उत्पन्नात हे गोष्टी महत्वाच्या आहेत ज्या इम्पॉर्टंट आहेत लक्षात घेणं अपेक्षित आहे मग शुल्क कर कोणत्याही मोबदल्याविना सक्तीनं द्यावा लागतो तर शुल्क शासनानं त्या ठिकाणी सेवेबद्दल पुरवला जातो की सरकार त्या ठिकाणी सर्व्हिस देत आहे कुठलं तरी सेवा देत त्याच्या बदल्यातलं शुल्क आहे कराचं सगळ्यात महत्वाचं तत्व काय विना मोबदला बंधनकारकरित्या देणारं देणं त्याच्यावरती रिटर्न आहे का नाही ठीक आहे महत्वाची गोष्ट हे उलट आहे शैक्षणिक शुल्क असेल नोंदणी शुल्क असेल या सगळ्या गोष्टी सार्वजनिक वस्तू व सेवांच्या किमती जे म्हणलं होतं रेल्वे भाडे टपाल सेवा ठीक आहे एस टी महामंडळाची वापरलेली एस टी त्या अनुषंगाने त्या गोष्टी तिथे येताना दिसतील विशेष अधिभार हे पेपरला विचारतात सरचार्ज इथं पेपरला विचारलंय आणि बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की नक्की सरचार्ज म्हणजे काय ठीक आहे विशेष अधिभार म्हणजे विशिष्ट भागातील रहिवाशांना दिलेल्या विशिष्ट विशिष्ट सुविधेबद्दल नागरिकांनी दिलेला जो काही मोबदला आहे त्याला आपण काय म्हणतो विशेष अधिभार म्हणतो फॉर एक्झाम्पल स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्या ठिकाणी रस्ते बांधायचे ऊर्जा पाणी पुरवठा अशा सुविधा बांधायच्या मग त्या अनुषंगाने त्या ठिकाणी जो काही कर लावला जातो विशेष त्याला आपण विशेष अधिभार म्हणतो ठीक आहे त्याला आपण विशेष अधिभार त्या ठिकाणी म्हणतो जे इम्पॉर्टंट आहे दंड मग जे वाहतुकीचे नियम मोडल्याबद्दल जे लोकांकडून वसूल केलं जातो ठीक आहे विसरू नका ते खूप महत्वाचं आहे बेटी अनुदानी अंतर्गत आणि बाहेरगत विदेशी शासनाकडून दिलेल्या सर्वसाधारण ठीक आहे त्या गोष्टी त्या ठिकाणी येतात उत्पन्नाचा स्रोत त्या ठिकाणी अनिश्चित स्वरूपाचा असतो महत्वाचा आहे ठीक आहे ते इम्पॉर्टंट त्या ठिकाणी विशेष कराचा जर विचार केला विशेष स्पेशल उपभोग नागरिकांच्या आरोग्याने हितासाठी त्या ठिकाणी बाधक ठरतो अशा वस्तूंवर विशेष कर लावला जातो एखाद्या वस्तूचा कन्झम्पन जे आहे तर ते लोकांसाठी हानिकारक आहे फॉर एक्झाम्पल मद्य अफू आमली पदार्थ म्हणजे तंबाखू दारू आता काही दिवसापूर्वी सरकारचा निर्णय आला बघा कशाच्या संदर्भात बिअरच्या संदर्भात की बियरचं कन्झम्शन कमी झालंय मग त्या अनुषंगाने त्या सरकारच्या स्ट्रक्चरमध्ये चेंज करायचे मग काही गोष्टी ज्या धोकादायक आहेत त्याच्यासाठी त्याच्यावरती कर लावला जातो तसाच बिअरवरती लावला गेला तोच म्हणजे विशेष कर ठीक आहे मग त्या अनुषंगाने आता सचिवांची समिती स्थापन झालेली आपल्याला दिसेल कर्ज हे पण कशात येत आहे इतर उत्पन्नामध्ये तर लक्षात घ्या मग ते अंतर्गत लोकांकडून बाजारातून मग विशेष त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पातळीवरून आय एम एफ कडून वर्ल्ड बँकेकडून बहिर्गत स्वरूपामध्ये ठीक आहे आणि काही दिवसांपासून आधुनिक काळामध्ये याचा स्रोत वाढताना आपल्याला त्याचा परिणाम दिसतो आपल्याला मग त्याच्यामधला पुढचा भाग जीएसटी जो आपण बघितला त्याच्या फॅक्च्युअल गोष्टी आपण बघूया तर पेपरला येतात काय आहे अप्रत्यक्ष कर आहे सगळे अप्रत्यक्ष कर एकत्र केलेले दिसतात महत्वाचे आहे लागू कधी झाला रे एक जुलै दोन हजार पासून अंमलात आलेला दिसतो केळकर कृती समिती जी आहे फिस्कल रिस्पॉन्सिबल बजेट मॅनेजमेंट ऍक्ट याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी आपल्याला समिती स्थापन झाली विजय केळकर त्या विजय केळकर समितीने रेकमेंडेशन केलं होतं जीएसटी एफ आर बी एम रिव्ह्यू कमिटी ठीक आहे एफ आर बी एम रिव्ह्यू कमिटी महत्वाचं मग त्या अनुषंगाने दिसतं एकशे एकावी घटनादुरुस्ती त्या ठिकाणी दोन हजार सोळाला झाली आणि त्याच्यामधून या अनुषंगाने आपल्याला जीएसटी एक जुलै दोन हजार सतराला लागू झाला डेट विचारलेली आहे समिती विचारलेली आहे ठीक आहे ऍक्ट विचारलेला आहे घटनादुरुस्ती विचारली सगळ्यात महत्वाचं या घटनादृष्टीने घटनेमध्ये काउन्सिल जे आहे वस्तू व सेवा कर परिषद स्थापन केलेली आहे ठीक आहे वस्तू व सेवा कर परिषद काउन्सिल स्थापन केली याच्यामध्ये केंद्रीय अर्थमंत्री राज्यमंत्री ठीक आहे राज्याचे अर्थमंत्री महसूल मंत्री हे सगळे असणार सदस्य मग यांचं काम काय रे सगळ्यात महत्वाचं वस्तू व सेवा कर दर ठरवायचे एक सूट किती द्यायची किमान पातळी इत्यादींच्या संदर्भामध्ये ही जीएसटी परिषद शिफारशी करणार महत्वाचं आहे ठीक आहे त्या अनुषंगाने इम्पॉर्टंट आहे वेगवेगळ्या टप्प्यांवरती हो कॅस्केडिंग इफेक्ट दुहेरी कर जो काही लागला जातो तो टाळण्यासाठी जीएसटी उपयोगाचा आहे परपच तोच आहे ठीक आहे सगळ्यात महत्वाचं कॅस्केडिंग इफेक्ट टाळायचा आहे सगळ्यात महत्त्वाचं एक व्यापक कर आहे महत्वाचं आहे कॅस्केडिंग इफेक्ट डबल जो लागतो कर करावर कर लावला जातो तो टाळला जातो जीएसटी मध्ये तो, तो, जी तो लागू करतानाचा मेन उद्देश आपल्याला त्या ठिकाणी तो दिसेल सगळ्यात महत्वाचा मग या जीएसटी मध्ये काय काय गेलं केंद्राचं उत्पादन शुल्क गेलं राज्याचं नाही ठीक आहे इम्पॉर्टंट आहे हे विचारले पेपरला राज्याचं उत्पादन दारूवरच राज्याचं उत्पादन गेलंय का नाही गेलं व्यसन म्हणून जे काही त्या ठिकाणी वस्तू आहे त्याचं कन्झम्पन केलं जातं त्याच्यावरचा जो कर आहे तो राज्याचा कर तसाच आहे पेट्रोलवरचा कर त्या अनुषंगाने ठीक आहे या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे ते इम्पॉर्टंट केंद्रीय उत्पादन शुल्क सेवा कर अतिरिक्त सीमा शुल्क राज्यांचा व्हॅल्यू व्हॅल्युडे टॅक्सेस प्रवेश कर करमणूक कर म्हणजे जकात प्रवेश कर म्हणजे जकात त्याच्यात गेला करमणूक कर होता राज्याचा तो त्याच्यात गेला म्हणजे असे जे वेगवेगळे अप्रत्यक्ष कर होते ते सगळे जीएसटी मध्ये गेले मग पेपरला प्रश्न येतो खालीलपैकी कोणत्या करांचा अप्रत्यक्ष करांचा समावेश जीएसटी मध्ये झाला मग मला त्या गोष्टी माहीत मा पाहिजे ठीक आहे तिथे पेपरला प्रश्न येईल मग तीन प्रकारचे जीएसटी आहेत सी जीएसटी ठीक आहे केंद्रीय जीएसटी दुसरा त्या ठिकाणी दिसतो एस जीएसटी म्हणजे राज्याचा जीएसटी आणि तिसरा आहे इंटिग्रेटेड जीएसटी एकात्मिक किंवा एकत्रित जीएसटी एकात्मिक म्हणू शकतो आपण इंटिग्रेटेड हे तीन जीएसटी आता रिसेंटली पेपरला प्रश्न आला ना याच्यावरती ठीक आहे राज्यसेवेच्या पेपरला प्रश्न आहे मग काय दिसतं सेंट्रल जीएसटी देशांतर्गत वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यावर केंद्र सरकारने आकारलेला कर म्हणजे सी जीएसटी बघा तुम्ही बघितलं असेल काय तुम्ही ज्यावेळेस बिल बघता त्या बिलवर लिहिलेलं असतंय बघा सी जीएसटी आणि एस जीएसटी नऊ टक्के सी जी एस टी आणि नऊ टक्के एस जीएसटी अठरा टक्के कर, GST लावला है। कर है? टके, 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 एक हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर दिसेल तुम्हाला अठरा टक्के जीएसटी लावलाय ठीक आहे मग ते कराचे स्लॅब आपण बघितले ते काय चार पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के हे चार अपरते ते जीएसटीचे करचे दर आहेत किती स्लॅब आहेत चार झिरो कन्सिडर होत नाही आधीच सांगतो झिरो कर कन्सिडर होत नाही ठीक आहे दर किती आहे चारच दर किती पाच बारा अठरा आणि अठ्ठावीस लक्षात ठेवा हो। ठीक आहे महत्वाचं प्रश्न नीट वाचायचा आणि त्याचं उत्तर लिहिजीएसटी वस्तू आणि सेवांचा उपभोग घेतला त्याच्याबद्दल राज्य जो कर राहतो तो, तो म्हणजे स्टेट जीएसटी ठीक आहे पुढचा आहे इंटिग्रेटेड किंवा आय जीएसटी जीए 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 जी आंतरराज्य वस्तू आणि सेवा ज्या काय पुरवल्या जातात त्याच्यावरती जो कर भरावा लागतो त्याला आपण काय म्हणतो आय जीएसटी ठीक आहे महत्वाचं हे तीन कर इम्पॉर्टंट आहे आणि नुकसान भरपाई म्हणजे काय या सगळ्या लागू केल्यामुळे राज्याचं जे काही उत्पन्न बुडलं जाणार आहे तर ते रिटर्न त्या ठिकाणी दिलं जाणार ते कोण देत केंद्र सरकार देत बघा आपलं महाराष्ट्र सरकार ओरडत असतंय आमचा जीएसटी तुमच्याकडे पेंडिंग आहे ठीक आहे त्या अनुषंगाने ती महत्वाची गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे बरं याच्या फायदा काय होणार होता जीएसटीचा पेपरला ते येतं जीएसटीचे जी फायदे काय होते एकात्म सामायिक राष्ट्रीय बाजारपेठ निर्माण करणं ठीक आहे वन नेशन वन मार्केट वन नेशन वन मार्केट, मार्केट। एफडीआय ला चालना मिळणं कारण सुटसुटीतपणा सुर्थ येतोय ठीक आहे महत्वाचं मेक इन इंडियाला चालना भारतामध्ये बनवा कराचे दर असतील प्रक्रिया कायदे यांच्यात सुसूत्रीकरण ठीक आहे त्याच्यासाठी तो महत्वाचा आहे म्हणून महत्वाचं लक्षात घेणं निर्यात आणि त्या ठिकाणी वस्तू निर्माण मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर उत्पादन क्षेत्र उद्योग क्षेत्र त्याला चालना देणं निर्यातीला चालना देणं एकूणच काय याच्यामधून गुंतवणुकीची जी काही भारताची स्थिती आहे तर ती सुधारली पाहिजे या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी कराच्या अनुषंगाने दिसतात ते सगळ्यात महत्वाचे कर व्यवस्था सुलभ करणं या सगळ्या वस्तूची अंतिम किंमत कमी होते सगळ्यात महत्वाचं याच्यामुळे ठीक आहे कॅस्केडिंग इफेक्ट जो आहे डबल जो लागला जातो कर दुहेरी कर करावर कर म्हणतो तर तो टाळला जाणार मग एकूणच काय होणार तिथे जीएसटीची कराची जी काही रक्कम आहे तर ती कमी होताना आपल्याला दिसेल सगळ्यात महत्वाचं लक्षात घेण्यासारखी ठीक आहे ती इम्पॉर्टंट आहे तिथे लक्षात घ्या लक्षात घेण्यासारखी बघा मग याच्यातून रोजगार निर्मिती उत्पादन वाढलं किंवा त्याच्यातून रोजगार निर्मिती झाली आपण ते म्हणतो गुंतवणूक वाढल्यावर या सगळ्या गोष्टी अर्थचक्राच्या संदर्भात दिसतील महत्वाचं आहे ठीक आहे इम्पॉर्टंट आहे समजतंय पुढे काय दिसतं आपल्याला सार्वजनिक कर्ज आपण बघितलं तर ठीक आहे जसं आपण महसुली खर्च बघितला महसुली त्या ठिकाणी भांडवली खर्च बघितला मग आता उत्पन्न बघितलं कर उत्पन्न करेतर उत्पन्न बघितलं मग त्याच्यामधला अप्रत्यक्ष कर प्रत्यक्ष कर बघितला मग आता त्याच्यातला पुढचा पाठ सार्वजनिक कर्ज मग सार्वजनिक कर्जाचा जर विषय घ्यायचा झाला तर सगळ्यात महत्वाचं जसं वैयक्तिक पातळीवर आपण कर्ज उभा करतो तसंच सरकार जे कर्ज उभा करतं त्याला आपण सार्वजनिक कर्ज त्या ठिकाणी म्हणतो ज्यावेळेस महसुली उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असतो तेव्हा या कर्जाची गरज सरकारला पडते आणि त्याच्यामुळं आधुनिक काळामध्ये या कर्जाचं महत्व वाढलेलं दिसेल खूप मोठ्या प्रमाणावरती सरकारकडून काय केलं जातं कर्ज उभारणी केली जाते सगळ्यात महत्वाचं मग कोणत्या प्रकारे सरकार कर्ज उभारतं अंतर्गत कर्ज आणि बहिर्गत कर्ज मग अंतर्गत कर्ज म्हणजे काय सरकारने देशातीलच नागरिक असतील बँका असतील बाजारपेठ असेल इथून कर्ज उभारणी करतो बहिर्गत म्हणजे बाहेरच्या देशातून त्या ठिकाणी परकीय देश असतील परदेशी बँका असतील संस्था मग वर्ल्ड बँक असेल आय एम एफ असेल यांच्या मार्फत कर उभारणी करणं म्हणजेच बाह्य कर्ज या सगळ्या गोष्टी त्याच्यात येतात ठीक आहे हे काय झालं सार्वजनिक कर्जाचे मुख्य दोन प्रकार आपल्याला दिसतात जे बघणं गरजेचं आहे मग सगळ्यात महत्वाचा पेपरला डिफरन्स येतो अंतर्गत कर्ज आणि बहिर्गत कर्ज यांच्यामधलं वैशिष्ट्य काय काय वैशिष्ट्य दिसतं अंतर्गत कर्जाचं आणि बहिर्गत कर्जाचं अंतर्गत मध्ये देशाच्या आताच त्या ठिकाणी कर्ज उभारणे देशाच्या बाहेर देशाच्या बाहेरील अर्थव्यवस्थेतून उभारणे बेसिक आहे ठीक आहे सगळ्यात महत्वाचं ऐच्छिक किंवा सक्तीच्या स्वरूपामध्ये असू शकत सक्तीने उभारणी केली जाऊ शकते सरकारकडं बाजारातून पण तेच इथे नाही हे ऐच्छिकच आहे बहिर्गत कर्ज हे ऐच्छिक हे देशी चलनात असते देशी, देशी म्हणजे रुपयात असणारे भारताचं बाहेरून कर्ज घेतोय परकीय चलन डॉलर मध्ये असेल हा फरक आहे ठीक आहे व्यवस्थापनासाठी गुंतागुंतीची जी काही प्रक्रिया आहे त्या अंतर्गत कर्जाची कमी असणार तेच बहिर्गत कर्जाच्या बाबतीत जास्त आहे ही सगळी वैशिष्ट्य अंतर्गत आणि बहिर्गत कर्जाची आपल्याला असलेली दिसतील जी महत्वाची पुढचा महत्वाचा मुद्दा राज्य वित्तीय धोरण देशाच्या पातळीवरती अर्थव्यवस्थेच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी नियंत्रण करण्यासाठी आणि प्रभाव पाडण्यासाठी जे काही शासनाद्वारे खर्च पातळीत आणि कर दरामध्ये जे काही बदल केले जातात त्याला राज्य वित्तीय धोरण म्हणतात म्हणजेच काय तर हे धोरण सार्वजनिक खर्च आणि सार्वजनिक उत्पन्न या दोघांशी निगडीत असतात त्यालाच आपण वित्तीय धोरण म्हणतो ठीक इस, आहे फिस्कल पॉलिसीच्या अनुषंगाने आपण म्हणू शकतो ते राज्याचं काय आहे वित्तीय धोरण आहे सगळ्यात महत्वाचं इथे पेपरला प्रश्न येताना दिसेल राज्य वित्तीय धोरणाच्या अनुषंगाने म्हणजे वित्तीय प्रशासन दिसतो सरकारचं उत्पन्न खर्च ह्या सगळ्या गोष्टी सुरळीत चालू ठेवण्यासाठी वित्तीय प्रशासन महत्वाचं आहे कारण का सर्वसमावेशक वृद्धी आणि विकास करणं गरजेचं आहे आणि मग याच्यासाठी अवलंब काय केला जातो अंदाजपत्रक म्हणजेच बजेट ठीक आहे म्हणून मग पुढे बजेट येतं सगळ्यात महत्वाचं शासकीय अंदाजपत्रक काय दिसतं शासकीय अंदाजपत्रक म्हणजे काय वित्तीय प्रशासनाचं एक महत्वाचं साधन आहे सर्व आर्थिक व्यवहार याच्या नुसार त्या ठिकाणी राज्याचे नियंत्रित केले जातात मग या बजेटमध्ये असतं काय रे आगामी वर्षामध्ये जे काही त्या ठिकाणी अपेक्षित उत्पन्न किंवा प्राप्ती आणि दुसरी गोष्ट नियोजित खर्च याच्या संदर्भामध्ये जे वित्तीय विवरण असतंय त्याला काय म्हणतात शासकीय अंदाजपत्र म्हणतात जर भारताचा विचार केला तर बघा भारतामध्ये कोणत्या वर्षाचा असतं आर्थिक वर्षाचं असतं मग भारताचं आर्थिक वर्ष काय रे एक एप्रिल ते एकतीस मार्च पेपरला विचारलं मग घटनेच्या कलम दोनशे मध्ये त्या ठिकाणी या अंदाजपत्रकाची तरतूद आहे ठीक आहे सरकारचं वित्तीय विवरण पत्र म्हणून त्या ठिकाणी नोंद केलेली दिसते सगळ्यात महत्वाचं कोणतं कलम घटनेचं एकशे बारा हे झालं केंद्राचं बजेट राज्याचं बजेट कलम दोनशे दोन मध्ये मांडलं ठीक आहे राज्याचा विचार केला कलम दोनशे दोन मध्ये आपल्याला ते राज्याचं बजेट मांडलंय अंदाजपत्र ठीक आहे मग इथे महत्वाची बाब जर फॅक्च्युअल गोष्टी लक्षात घ्यायच्या झाल्या म्हणजे काय दिसतं बघा भारत सरकारच्या प्रत्येक अंदाजपत्रकात सात अंदाजपत्रकीय दस्तावेज हे फॅक्ट आहे सात बजेटचे डॉक्युमेंट्स सा असतात पेपरला प्रश्न येतो किती बजेटचे डॉक्युमेंट असतात मग आपण चुकतो ते महत्वाचं लक्षात घ्या किती सात असतात मग त्या अनुषंगाने जर बजेट या शब्दाचा जर अर्थ बघायचा झाला मग अंदाजपत्रक हा शब्द फ्रेंच भाषेतील बुगेट ठीक आहे या शब्दातून आला ठीक आहे फ्रेंच भाषेतला शब्द आहे त्याच्यावरून हा बजेट शब्द आलेला दिसतो मग या अर्थ काय फ्रेंच शब्दाचा एखादी पिशवी किंवा ठीक आहे एखादी पिशवी किंवा ज्याच्यामध्ये काय आहे शासकीय सरकारच्या आर्थिक धोरणाविषयीची कागदपत्र त्याच्यामध्ये किंवा तपशील अशी पिशवी फ्रेंच भाषेमधील शब्द आहे महत्वाचा आहे ठीक आहे इथे पेपरला दोन तीन वेळा प्रश्न आलाय सगळ्यात महत्वाचं सर्व आर्थिक योजना किंवा वित्तीय धोरण सरकारची महसूल आणि सरकारी खर्चाच्या स्वरूपामधलं जे काय असेल तर त्याची मांडणी या अंदाजपत्रकामध्ये किंवा बजेटमध्ये केलेली असते जे इम्पॉर्टंट जे पेपरला आपल्याला त्या ठिकाणी आलेलं दिसतं जे महत्वाचं आहे सगळ्यात महत्वाचं घटनेमध्ये अंदाजपत्रक किंवा बजेट असा शब्द आहे का रे नाही मग काय आहे वार्षिक आर्थिक विवरणपत्र पत्र दोनशे बारामध्ये सॉरी दोनशे दोन मध्ये आणि एकशे बारा एकशे बारा मध्ये केंद्राचं कलम आणि इथे राज्याचं बजेट जे आहे तर ते कलम दोनशे दोन मध्ये परंतु बजेट हा शब्दाचा उल्लेख नाही तिथे उल्लेख आहे आर्थिक वार्षिक आर्थिक विवरण पत्र अंदाजपत्र किंवा बजेट या शब्दाचा उल्लेख आपल्याला कलम त्या ठिकाणी दोनशे दोन आणि एकशे बारा मध्ये नाही पेपरला प्रश्न विचारलेला आहे लक्षात ठेवा मग त्या अनुषंगाने जर बजेटचे प्रकार त्या ठिकाणी बघायचं झालं तर बजेटचे दोन महत्वाचे भाग पडतात एक महसुली आणि एक भांडवली महत्वाचं जिथे पेपरला प्रश्न येतो मग त्या दोन्ही तरतुदी त्या बजेटमध्ये आपल्याला असलेल्या दिसते ते वर्गीकरण आपल्याला बघणं गरजेचं आहे मग पहिलं बघूया महसुली अंदाजपत्र ठीक आहे आपण काय बघितलं कोणत्या दोन तरतुदी महसुली आणि भांडवली आपण सेम बघितलं महसुली खर्च आणि भांडवली खर्च महसुली म्हणजे अनुउत्पादक आहे भांडवली म्हणजे उत्पादक जे त्या ठिकाणी आम्हाला पेपरच्या दृष्टीने महत्वाचं दिस मग महसुली अंदाजपत्र वर्गीकरणामध्ये जर विचार केला तर त्याच्यामध्ये महसुली उत्पन्न आणि महसुली खर्च या दोन गोष्टींचा समावेश होतो मग याच्यामध्ये महसुली उत्पन्नात दोन गोष्टी काय कर उत्पन्न आणि करेतर उत्पन्न ठीक आहे महत्वाचं आहे जे आपण ऑलरेडी आधी बघितलंय महसुली प्राप्तीच्या अनुषंगाने कर आणि कर इतर उत्पन्न या दोन्ही गोष्टी आपण ऑलरेडी शिकलो त्या ठिकाणी पेपरला प्रश्न येतो हे महत्वाचं लक्षात घ्या इम्पॉर्टंट आहे मग भांडवली अंदाजपत्रकामध्ये काय आहे भांडवली उत्पन्न आणि भांडवली खर्च परत एकदा लक्षात घ्या महत्वाचं आहे मग भांडवली उत्पन्न आणि भांडवली खर्चाचा जर विचार केला तर मध्यवर्ती बँक लोकांकडून जी काही कर्ज घेतो सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाच्या समभागाची विक्री समजा च्या समभागांची विक्री केली जाते ते महत्वाचं जा। जा आहे विदेशी शासन आणि संस्थांकडून मिळालेलं कर्ज भांडवली कामासाठीच भेटतं म्हणून ते इथे येतं विशेष ठेवी ज्या आहेत त्या सगळ्या भांडवली उत्पन्नात येतात भांडवली खर्च कसा असणार आहे भांडवली खर्च ज्याच्यातून उत्पादकता ठीक आहे उत्पादक आहेत ते भांडवली खर्च सामाजिक व सामुदायिक विकासावरील जो काही खर्च संरक्षण आणि परिसर्वसाधारण सेवांवरील खर्च ह्याशिवाय हे पण खर्च त्या ठिकाणी येत इम्पॉर्टंट आहे पेपरला प्रश्न येतो ठीक आहे उत्पादक म्हणजेच तुमचा कुठला असणार आहे भांडवली खर्च त्या ठिकाणी असणार आहे तो महत्वाचा आहे मग अंदाज पंध अंदाजपत्रकाच्या खर्चाच्या अनुषंगाने उत्पन्नाच्या अनुषंगाने प्रकार वर्गीकरण मग त्याच्या पुढे जाऊन मला काय दिसतं अंदाजपत्रकाराचे जे प्रकार आहेत बजेट बजेट ते बजेटचे प्रकार कोणते असतात तीन महत्वाचे समतोल चिलकीचं आणि तुटीचं तीन प्रकारचे बजेट त्या ठिकाणी मांडले जातात जशी गरज आहे त्या अनुषंगाने त्याची रचना केली जाते मग त्याच्यातला पहिला प्रकार समतोल अंदाजपत्र बॅलन्स्ड बजेट आपण त्याला म्हणतो ठीक आहे बॅलन्स बजेट म्हणजे काय असतं महसुली उत्पन्न आणि सरकारचा महसुली खर्च दोन्ही बाबी समान असतात महसू महसु, सरकारी महसूल उत्पन्न बरोबर सरकारी खर्च म्हणजेच काय बॅलन्स बजेट पेपरला फक्त एवढंच लक्षात ठेवा म्हणजे कोण मांडण्याच्या अनुषंगाने काय दिसत समतोल अंदाजपत्रकाची संकल्पना पहिल्यांदा ऍडम स्मिथ स्मिथने त्या ठिकाणी मांडलेली दिसते सनातनवादी क्लासिकल आणि निवो क्लासिकल मधले क्लासिकल जे सनातनवादी विचारसरणीचे जे काही अर्थतज्ञ आहेत त्यांनी ही मांडलेली दिसते समतोल बजेट बॅलन्स बजेट कोण ऍडम स्मिथ आपल्याला त्या ठिकाणी दिसतात जे इम्पॉर्टंट आहे त्या अनुषंगाने अंदाजपत्रकाचा अर्थव्यवस्थेवरील परिणाम तटस्थ असल्याचे मांडले म्हणून मांडलं जातं सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काही बजेट आहे तर त्या बजेटचा कोणताही इम्पॅक्ट असा विशेष एका कलाला मांडला जातो तो तटस्थ न्यूट्रल मांडला जातो ठीक आहे ते त्याचं वैशिष्ट्य आहे कशाचं बॅलन्स बजेटचं आणि सर्वोत्तम मानलं जातं कुठे झुकाव नाही महागाईच्या धोरणाकडे नाही स्वस्ताच्या धोरणाकडे नाही त्यालाच आपण काय म्हणतो बॅलन्स बजेट त्या ठिकाणी म्हणतो महत्वाचं आहे आधुनिक काळाचा जर विचार केला तर आधुनिक अर्थशास्त्रज्ञांच्या मते समतोल अंदाजपत्रकाचं धोरण अर्थव्यवस्थेसाठी नेहमीच योग्य ठरू शकणार नाही महत्वाचं आहे आधुनिक काळामध्ये प्रत्येक वेळी जर तुम्ही बॅलन्स म्हणजे उत्पन्न बरोबर खर्च असं जर बजेट मांडत राहिले तर तो उत्पादक नाही ते फायद्याचं नाही ठीक आहे हे आधुनिक काळातली लक्षात घेण्याची गोष्ट कारण का सरकारची भूमिका व्यापक झाली आहे कल्याणकारी भूमिका वाढली आहे त्या अनुषंगाने महत्वाचं आहे खर्चाची पातळी उत्पन्न पातळीच्या प्रमाणामध्ये त्यामुळं ठेवणं शक्य नाही ती जास्तच असणार लक्षात घ्या ठीक आहे ते महत्वाचं आहे ते इम्पॉर्टंट त्या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं दुसरा प्रकार शिल्कीचं अंदाजपत्रक ठीक आहे शिल्कीच्या अंदाजपत्रकामध्ये काय होतं अपेक्षित सरकारची प्राप्ती म्हणजेच उत्पन्न त्याच्यापेक्षा काय त्या ठिकाणी महत्वाचं अंदाजित सरकारी खर्च सरकारी खर्च कमी असेल म्हणजे उत्पन्न जास्त समजा काय शंभर रुपये उत्पन्न सरकारला आहे त्याच्यातल्या नव्वद रुपयेच खर्च करतो शिल्लक किती राहिले दहा ठीक आहे म्हणजेच काय शिल्कीचं अंदाजपत्रक त्यालाच आपण काय म्हणतोय शिल्कीचं अंदाजपत्रक म्हणतोय जेव्हा केव्हा तेजी असते जेव्हा केव्हा तेजी असते महागाई खूप जास्त असते ठीक आहे महागाई जास्त असते तेजी असते त्या काळात शिल्कीचं अंदाजपत्रक उपयोगाचं असत बघा परंतु या काळामध्ये जरी तेजी जास्त असली महागाई जास्त असली त्याच्यामुळे रोजगार पातळी जरी विचार केला जास्त आहे तर त्याचबरोबर किंमत वाढ पण मोठ्या प्रमाणावर होत नाही दिसते महत्वाचं ठीक आहे हे महत्व शिल्कीचं बजेट अंदाजपत्रक महत्वाचं आहे जिथे पेपरला प्रश्न येताना दिसतो महत्वाचा आहे इफेक्टिव्ह डिमांड जे आहे प्रभावी मागणीची पातळी घटवून त्या ठिकाणी किंमत वाढीवर नियंत्रण त्या ठिकाणी आपल्याला येत जी काही किंमत वाढली आहे महागाई जी वाढली तर ते कशी कमी करू शकतो तर प्रभावी मागणीची पातळी त्या ठिकाणी घटवून लोकांच्या हातातला पैसा कमी करून मग पैसा कमी करायचा आहे ना तर मग काय करा शिल्कीचं बजेट मांडणं सरकारकडून जे काही खर्च केला जातोय तर तो सरकारचा खर्च शासकीय पातळीवरून कमी करा ऑटोमॅटिकली सरकारचा खर्च कमी झाला लोकांचा हातातला खर्च जास्त वाढणार पैसा कमी शिल्लक राहणार मग त्या अनुषंग ठीक आहे ते महत्वाचं करात वाढ करून शासकीय उत्पन्नात वाढ घडवून आणली जाते आणि लोकांची खरेदी शक्ती कमी केली जाते कधी शिल्लकीचं बजेट म्हणजे मार्केटमधला पैसा शोषून घ्यायचा काढून घ्यायचा महत्वाचं आहे ठीक आहे ते इम्पॉर्टंट आहे ते इम्पॉर्टंट आहे लक्षात घ्या ते महत्वाचं ठीक आहे परिणामकारक मागणी कमी होऊन किंमत पातळी खालच्या दिशेने त्या ठिकाणी बदलू लागते आणि भाववाढीची परिस्थिती त्या ठिकाणी नियंत्रणात येते कधी जेव्हा तुम्ही शिल्कीचं बजेट मांडता मग मा शिल्कीच्या बजेटमध्ये काय होतंय त्या ठिकाणी रक्कम शिल्लक ठेवायची उत्पन्न येते त्याच्यापेक्षा खर्च कमी करायचा लक्षात घ्या म्हणजे मार्केटमधला बाजारामधला पैसा काय करायचा शोषून घ्यायचा जेव्हा तेजी असते महागाई असते चलनवाढ असते तेव्हा हे शिल्कीचं अंदाजपत्रक मांडलं जात महत्वाचं ठीक आहे परंतु काय दिसतं अर्थव्यवस्थेत बेरोजगारी आणि कमी पातळीतील उत्पादन स्थिती त्या ठिकाणी निर्माण होते कशामुळे शिल्कीच्या बजेट परिणाम काय होतो ते मतच शिल्कीच्या अंदाजपत्रकाने काय होतंय मला त्या ठिकाणी बेरोजगारी वाढताना दिसेल जे महत्वाचं आहे जे इम्पॉर्टंट आहे जे पेपरला सरळ सरड़ सरळ येत तुटीचा अंदाजपत्रक डेफिशियट बजेट आपण त्याला म्हणतो सरकारची अपेक्षित प्राप्ती अंदाजित सरकारी खर्चापेक्षा कमी म्हणजे काय दिसतं उत्पन्न कमी कशापेक्षा खर्चा खर्चापेक्षा त्याला आपण म्हणतो तुटीचं अंदाजपत्रक मंदी ज्यावेळेस मार्केटमध्ये असते त्या मंदीच्या काळामध्ये अशा प्रकारचं बजेट मांडलं जात चालना द्यायचे काय करायचंय बाजाराला चालना द्यायचे मुमेंटप मग त्या अनुषंगाने आपल्याला तिथे दिसेल सर्व आर्थिक व्यवहार त्या ठिकाणी कमी पातळीत होत असतात किंवा बेरोजगारी त्या ठिकाणी निर्माण झालेली असते तेव्हा अशा प्रकारचं तुटीचं अंदाजपत्रक मांडलं जातं लक्षात असणं अपेक्षित आहे नियंत्रण करण्यासाठी कर्ज व तुटीच्या अर्थ भरण्याद्वारे शासकीय खर्चात वाढ केली जाते पेपरला विचारलं काय होतंय शासकीय खर्चात वाढ होती आणि अशा प्रकारे ज्यावेळेस तुटीचा अर्थसंकल्प मांडला जातो त्यावेळेस वस्तू आणि सेवांची मागणी वाढते रोजगारात वाढ होते सगळ्यात महत्वाचं गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळतं मग मंदीच्या काळामध्ये सर्वसाधारणपणे त्या ठिकाणी अशा प्रकारचं धोरण राबवलं जातं आणि आधुनिक काळाचा जर विचार केला टाइम अशा धोरण सरकारने राबवलेलं आपल्याला दिसेल ज्यावेळेस मंदी आहे त्यावेळेस अशा प्रकारचं धोरण सरकार राबवत जे महत्वाचं आहे जे इम्पॉर्टंट आहे शक्यतो भारतासारखे जे काही विकसनशील देश आहेत तर ते अशा प्रकारच्या तुटीच्या अर्थसंकल्पाच्या मांडणीच्या संदर्भामध्ये विचार करतात आणि मांडलं जातं हे तीन प्रकार आपल्याला बजेटच्या अनुषंगाने महत्वाचे जे पेपरला येतात बजेटचं महत्व काय केंद्रीय संकल्पाच्या अनुषंगाने अनेक मार्गांनी त्याचा लोकांवर आणि एकूण अर्थव्यवस्थेवर त्या ठिकाणी परिणाम होत असतो सगळ्यात महत्वाची गोष्ट उद्योगाचं जे काही भवितव्य आहे ते सगळं बजेटवर आहे कारण त्याच्यामध्ये कराची रचना आपल्याला त्या ठिकाणी दिलेली दिसेल स्लॅब त्याच्यावरती ठरणार आहे लक्षात घ्या नाही लक्षात ठेवलं तरी पण चालेल जाता जाता फक्त एक थोडक्यात ज्यांना कोणाला इकॉनॉमिक्सची अर्थव्यवस्थेच्या संदर्भामध्ये फास्ट रिव्हिजन करायचे ठीक आहे फास्ट रिव्हिजन ज्यांना करायचे तर त्या अनुषंगाने भारतीय अर्थव्यवस्थेचं मॅप लक्षात घ्या माइंड मॅप या ठिकाणी आहे तर तुम्ही ते घेऊ शकता डिजिटल पण आहे किंवा डिजिटल पण स्कॅन करून त्या ठिकाणी भेटेल न्यायदीपचं ऑल इन वन ॲप आहे त्या ऑल इन वन ॲपवरती हे माइंडमॅप हे सगळ्यात महत्वाचं काय आहे हे रिव्हिजन बुक आहे प्रॉपर कलरफुल असं रिव्हिजन बुक आहे काय दिसतं प्रॉपर रिव्हिजन बुक आहे जिथे महत्वाचं लक्षात घेण्याची बाब तुम्ही जर बघितलं तर सगळ्या फॅक्च्युअल गोष्टी ज्या आहेत त्या एक सलग मांडलेल्या आहेत ज्यावेळेस आपण अख्खं पुस्तक बघा इकॉनॉमिक्सचं पूर्ण पुस्तक घ्या ते तुम्हाला रिवाईज येत मग याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं सगळे पी वाय किंवा ऍड केलेत आणि ते मांडलेले आहेत व्यवस्थित प्रॉपर तेवढं वाचलं तुमचं पूर्ण अख्खं दिसले सराचं पुस्तक परत वाचायची गरज आहे का नाही स्टेट बोर्ड वाचायची गरज आहे का नाही मग याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता पूर्ण रिव्हिजन त्या ठिकाणी करू शकता त्याच्यासाठी हे माइंडमॅप तुम्हाला उपयोगाचा आहे पर्पज पण तोच आहे ते कशासाठी आणले तेवढ्यासाठीच आपण तयार केलं महत्वाचं आहे रिव्हिजनसाठी आहे सगळ्यात महत्वाचा रिव्हिजनसाठी आहे प्रॉपर रिव्हिजनसाठी बुक आहे पुढचे महत्वाचे टॉपिक पैसा चलन आणि चलनवाढ मनी ठीक आहे करन्सी आणि इन्फ्लेशन हे तीन घटक आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत ज्याच्यावरती आयोग प्रश्न विचार पैसा पैशाचे डेफिनेशन काय रे वस्तू आणि सेवा त्या ठिकाणी विकत घेण्यासाठी जी काही वस्तू दिली जाते त्या वस्तूला आपण पैसा म्हणतो एखादी समजा फॉर एक्झाम्पल बॉटल आहे ही बॉटल मला विकत घ्यायची तर या विकत घ्यायच्या बदल्यात मी काय देतोय त्यांना पैसे देतोय जी वस्तू जी नोट देतोय तर ती म्हणजे पैसा ठीक आहे लक्षात घ्या ते महत्वाचं आहे मग त्याच्यामध्ये काय दिसतं वैद्य चलन लिगल टेंडर म्हणजे काय असतं कोणत्याही देशाच्या मध्यवर्ती बँकेने किंवा केंद्रीय बँकेने जे काही इश्यू केलंय निर्गमित केलंय नियमित केलाय तर त्याला आपण काय म्हणतो लिगल टेंडर म्हणतो लिगल टेंडर म्हणतो कायदेशीर चलन आपण त्याला म्हणतो ठीक आहे त्याला काय म्हणतो आपण वैद्य चलन किंवा कायदेशीर चलन आपण त्या ठिकाणी म्हणतो पैशाच्या व्याख्या पेपरला ऍज इट इज आल्यात मुख्य परीक्षेला या येताना दिसतात बाकी सगळ्या गोष्टी सगळीकडे सापडतील या गोष्टी एकदा बघून जा मग पैशाची व्याख्या त्या ठिकाणी वॉकर फ्रान्सिस वॉकर काय करतात पैसे जे कार्य करतो तोच पैसा असतो म्हणजे इंग्लिश मध्ये सोपे मनी इज व्हॉट मनी डज म्हणजे पैसा सोडून इतर कोणीही ते काम करू शकत नाही पैशाचं काम पैसाच करू शकतो ठीक आहे वॉकरनी ती डेफिनेशन केली स्टेट बोर्ड मध्ये सगळ्या डेफिनेशन दुसरी रॉबर्टसन वस्तू किंवा सेवाच्या बदल्यात जे व्यापकपणे स्वीकृत केलं जातं तर त्याला आपण पैसा म्हणतो म्हणजे इथं तत्व कशाचं आहे स्वीकृती फक्त कशाचं तत्व स्वीकारलंय त्या ठिकाणी अनुषंगाने रॉबर्टसनच्या डेफिनेशन मध्ये स्वीकृतीचं तत्व पुढे काय दिसतं सेलिगमन सेलिकमनने त्या ठिकाणी म्हणलंय वस्तू किंवा सेवा खरेदी करण्याची शक्ती असलेल्या सामान्य स्वीकृत वस्तू म्हणजे काय दिसलं दोन गोष्टी काय खरेदी शक्ती आणि दुसरी गोष्ट स्वीकृती दोन्ही पाहिजे या डेफिनेशन मला मध्ये दिसत मग पुढे काय क्राउथर सामान्य स्वीकृत विनिमयाचं साधन म्हणजे माध्यम आणि मूल्य संग्रहणासारखी कार्य स्टोर ऑफ व्हॅल्यू या गोष्टी ज्याच्यात आहेत तो म्हणजे पैसा क्राउथर काय म्हणतोय बघा काय म्हणतोय सामान्य स्वीकृती आहे सर्वमान्य आहे खरेदी शक्ती आहे विनिमयाचं माध्यम आहे मीडियम ऑफ एक्सचेंज आहे स्टोर ऑफ व्हॅल्यू आहे या अशी कार्य जे पार पडतं अशी जी वस्तू आहे त्याला पैसा म्हणतो क्राउथरची डेफिनेशन थोडी डिटेलमध्ये आपल्याला दिसेल महत्वाचं आहे चार्टच्या अनुषंगाने महत्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी मांडायचा याच्यामधून खूप सारे प्रश्न आहेत पेपरला मेन्सला ठीक आहे पैशाची व्याख्या कार्यावर आधारित कोणी केली अरे वॉकर पैशाच्या कार्यावर आधारित कोणी केली वॉकरने त्या ठिकाणी केली कार्य प्लस स्वीकृती दोन्ही गोष्टी ज्यांनी कोणी सांगितल्यात त्या कोणी सांगितल्यात क्रावथर दोन्ही गोष्टी काय कार्य आणि स्वीकृती दोन्ही गोष्टी सांगितल्यात क्रावथरने तेच मला काय दिसतं स्वीकृती या संदर्भात रॉबर्टसन पण तेच म्हणतो सेलिंग म्हणतोच म्हणतो आणि केन्स पण तेच म्हणतो ठीक आहे सोपी याच्यावरती स्टेट बोर्डाची डाय, डायग्राम आहे एकदा बघून घ्या अकरावी बारावीच्या पुस्तकात दिलेली आहे इकॉनॉमिक्स तिथून एकदा नजर मारा ठीक आहे कारण इथे पेपरला प्रश्न आलेले दिसतात की व्याख्या कोणी मांडली कशा पद्धतीची आहे पैशाचे विविध कार्य जे पेपरला भरपूरदा आलेले आहे ठीक आहे तीन प्रकारचे पैसे का पैसा कार्य करतो काय प्राथमिक कार्य दुय्यम कार्य आणि अनुषांगिक कार्य प्रायमरी जे दिसतं त्याच्यामध्ये काय दिसतं दोन एम आहेत ठीक आहे यम मीडियम ऑफ एक्सचेंज म्हणजे विनिमयाचं माध्यम म्हणजे वस्तूची जी देवाणघेवाण होते त्याच्यामध्ये वस्तूच्या बदल्यामध्ये जी दुसरी वस्तू दिली म्हणजे पैसा आधी काय होतं वस्तूंचीच देवाणघेवाण व्हायची म्हणजे बार्टर सिस्टीम होती वस्तूच्या बदल्यामध्ये वस्तू आता वस्तूच्या बदल्यामध्ये पैसा दिला जातो हे महत्वाचं प्राथमिक कार्य मिडियम ऑफ एक्सचेंज ठीक आहे दुसरं मेजर ऑफ व्हॅल्यू युनिट अँड अकाउंट मूल्यमापनाचं किंवा हिशोबाचं एक साधन आहे काय होतं प्रॉब्लेम ज्या वेळेस तुम्ही आधी वस्तू किंवा बार्टर सिस्टीम होती फॉर एक्झाम्पल आपण बघितलं तर काय की समजा शेतकरी आहे जो गहू उत्पादन करतो आणि सुतार जे आवताचं उत्पादन करतो ठीक आहे सगळ्यात महत्वाचं आता किंमत कशी लावायची गव्हाची आणि आवताची किंमत एका आवताच्या बदल्यात किती गहू दिला पाहिजे हे कसं ठरवायचं बरं ठीक आहे एका लिमिट नंतर त्या गव्हाची किंमत त्या सुताराला राहणार आहे का नाही त्याचा जेवढा गरजेचा गहू आहे तेवढा एका शेतकऱ्याने त्याला दिला तर दुसऱ्या शेतकऱ्याकडे पण गहू आहे पण त्याला पण हाऊच पाहिजे अवतार पाहिजे ठीक आहे अवजार पाहिजे आऊत पाहिजे मग तो कसं घेणार मग ते मत असं मिडियम ऑफ एक्सचेंज आणि दुसरी गोष्ट युनिट ऑफ अकाउंट म्हणजे काय दोन एम प्राथमिक कार्य ठीक आहे मीडियम ऑफ एक्सचेंज आणि मेजर ऑफ युनिट किंवा मेजर ऑफ व्हॅल्यू हे दोन कार्य प्राथमिक कार्य आपल्याला पैशाचे दिसतात दुसरे आहे दुय्यम कार्य स्टोर ऑफ व्हॅल्यू आणि स्टँडर्ड ऑफ डिफरंट पेमेंट डेफर्ड सॉरी डिफरंट नाही डेफर्ड जी देणी देणं राहिलंय आपलं शिल्लक आहे तर ती त्याच्यामध्ये येतात टू येस ठीक आहे हे पेपरला विचारल्या मग हे या ठिकाणी दिसतात दुय्यम कार्य एक आहे स्टोर ऑफ व्हॅल्यू म्हणजे मूल्य संग्रहण आणि दुसरं आहे स्टँडर्ड ऑफ डेफर्ड पेमेंट जी काही विलंबित देणी आहे एखाद्याने घेतलेलं कर्ज आहे ते कर्ज द्यायचं आहे तर ते कर्ज पैशाच्या स्वरूपामध्ये काय करू शकता तुम्ही रिटर्न करू शकता महत्वाचं ठीक आहे आणि अनुषंगी कार्याच्या बाबतीत जर विचार केला तर सोप आयडिया बोल्ड बेसिस ऑफ क्रेडिट पत आधार ठीक आहे ओ फॉर ऑप्शन बेरर पर्याय निर्माता जे मगाशी शेतकरी आणि अवजाराच्या संदर्भात सुताराचं उदाहरण दिलं लिक्विडिटी टू वेल्थ संपत्तीची तरलता जमीन खरेदी केली त्याची तरलतार लिक्विडिटीच्या अनुषंगाने ते पैशाच्या संदर्भामध्ये देवाणघेवाण लिक्विडिटी ठीक आहे डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम उत्पन्नाचं वितरण ही झाली सगळी अनुषंगिक कार्य म्हणजेच बोल्ड ठीक आहे काय दिसतं बेसिस ऑफ क्रेडिट ऑप्शन ऑफ बेरर एल फॉर लिक्विडिटी टू वेल्थ आणि डी फॉर डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम आणि इकडे प्राथमिक कार्य आणि दुय्यम कार्यामध्ये काय दिसतं सॉरी हा प्राथमिक आणि दुय्यम सम्स सम्स म्हणजे काय दोन एस जे आहेत स्टोर ऑफ व्हॅल्यू आणि दुसरी गोष्ट आहे स्टँडर्ड ऑफ डेफर्ड पेमेंट आणि यू आणि एम म्हणजे काय यू फॉर युनिट ऑफ अकाउंट आणि एम फॉर मिडियम ऑफ एक्सचेंज म्हणून त्याला काय म्हणतात सम्स ही झाली प्राथमिक आणि दुय्यम कार्य आणि इकडे अनुषंगी कार्य कोणती इथे बोल्ड बी ओ एल डी हे पेपरला नंबर ऑफ टाइम्स विचारलं ठीक आहे पैशाची कार्य त्या ठिकाणी मला नंबर ऑफ टाइम्स येताना दिसतील पेपरला खूपदा प्रश्न त्याच्यावरती आलेले आहेत इम्पॉर्टंट आहे जे मला करणं पण अपेक्षित आहे आणि लक्षात ठेवणं पण अपेक्षित आहे कारण त्याच्याला त्याला प्रश्न येतो त्याला आयोगाने सातत्याने प्रश्न विचारलेला आपल्याला दिसेल पुढे आता त्याच्यामध्ये आधुनिक एक संकल्पना आली आभासी चलन डिजिटल करन्सी व्हर्च्युअल करन्सी सगळ्यांनी बिटकॉइनचा शब्द जो बिटकॉइन आहे तो ऐकला असेल कम्प्युटर जनरेटेड अनरेग्युलेटेड ठीक आहे सगळ्यात महत्वाचं जे आहे ज्याची स्वीकृती विशिष्ट सदस्यांपुरतीच मर्यादित आहे पूर्ण सगळीकडे दुकानात गेला आणि मी तुला बिटकॉईन मध्ये दे देतो असं म्हटलं तर कोण घेईल का नाही कारण लिगल टेंडरच नाही मध्यवर्ती बँकेने ते इश्यू केलंय का नाही त्या स्वीकृती आहे का नाही ही फक्त व्हर्च्युअल डिजिटल करन्सी आहे महत्वाचं ठीक आहे बिटकॉइनचा उभारणीचा जर विचार केला तर साका सातोशी नाकाम होतो सगळ्यांना माहिती मग त्याच्या संदर्भामध्ये चालू घडामोडीमध्ये घडलेली घटना केंद्र सरकारने या डिजिटल करन्सीच्या संदर्भात दोन हजार सतराला ला सुभाष गर्ग समिती स्थापन केली होती डिजि डिजिटल रुपया आलाय बघा या समितीच्या शिफारशीनुसार मग या समितीने दोन हजार एकोणीसला काय केला रिपोर्ट दिला मग त्यांनी काय सांगितलं ब्लॉक टेन सॉरी ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी आणि डिजिटल रिव्होल्युशन म्हणजे क्रांती याचा वापर करून मध्यवर्ती बँकेने स्वतःचं वैद्य डिजिटल चलन निर्माण करावं मग डिजी रुपया ठीक आहे डिजिटल रुपया जो येतोय तो त्याचं अनुषंगान मग याच संदर्भामध्ये जे काही बजेट आहे मागचं त्या बजेटमध्ये तरतूद आहे बावीस तेवीसच्या डिजिटल संपदेच्या जे काही ट्रान्सफर आहे त्याच्यातून मिळेलेलं उत्पन्न आहे तर ते कर पात्र असणार आहे तीस टक्के दराने समजा डिजिटल करन्सी देऊन एखादी प्रॉपर्टी विकत घेतली तर ते आता कराच्या जाळ्यामध्ये येणारे ठीक आहे ते आता कराच्या जाळ कधी बावीस तेवीसच्या बजेटमध्ये त्या संदर्भामध्ये तरतूद केलेली आपल्याला दिसेल जी महत्वाची आहे लिगल टेंडर महत्वाचा आहे ठीक आहे लिगल करन्सी महत्वाचा आहे कारण का आधीचा कायदा बदलून अठराशे पस्तीसचा त्याच्याऐवजी हो भारतीय नाणे कायदा जो आहे तर तो दोन हजार अकरा आले ला आलेला दिसतो महत्वाचा आता नाण्यांच्या पैशाच्या संदर्भामध्ये थोडी ऐतिहासिक पार्श्वभूमी ज्याच्यावरती दोन तीन वेळा प्रश्न आलाय थोडक्यात फक्त सांगतो महत्वाचा आहे अठराशे पस्तीस भारतीय नाणे कायदा ईस्ट ईस्ट इंडिया कंपनीने केला होता त्याचं स्वरूप कसं होतं बघा एक रुपया म्हणजे सोळाने आणि चौसष्ट पैसे दशमान पद्धती नव्हती अठराशे पस्तीस ला दशमान पद्धती महत्वाचा त्याच्यानंतर चेंज झाला अठराशे अठ्ठावन्नला काय दिसत राणीचा जाहीरनामा आला एक नोव्हेंबरला त्याच्यावरती पहिल्यांदा ईस्ट इंडिया ईस्ट इंडिया कंपनीच्या ऐवजी सत्ता कोणाकडे गेली राणीकडे गेली आणि ग गव्हर्नर जनरल आता वॉइस म्हणलं गेलं ठीक आहे राणीचा प्रतिनिधी म्हणलं गेलं राज दरबाराचा प्रतिनिधी वॉईस रॉय म्हटलं गेलं मग त्यावेळेस तिथे नाण्यावरती ब्रिटिश राणी जे आहे तर तिचं चित्र आलं होतं प्रतिमा तिची आली होती महत्वाचं कधी अठराशे अठ्ठावन्नला हे झालेलं दिसतं सगळ्यात महत्वाचं जिथे राणीचा जाहीरनामा आला मग मा एकोणनव्वदला काय झालंय तिथे मेटल्स कॉइन ऍक्ट आला वगैरे नका लक्ष ठेवू महत्वाचं एकोणीशे सहा एकोणीशे सहाला ला अठराशे पस्तीसचा जो हो काही कायदा आहे त्याच्यामध्ये सुधारणा केली आणि नाणी निर्माण करणारी जे काही टाकसाळ नाणी जिथे पाडली जातात त्याला टाकसाळ म्हण टांगसाळ म्हणतो त्या टांगसाळाला वैधानिक दर्जा म्हणजे कायदेशीर दर्जा दिला इथे कायदेशीर दर्जा लिगल स्टेटस आपल्याला दिलेला दिसतो सगळ्यात महत्वाचा ठीक आहे ब्रॉन्स कॉईन लिगल टेंडर ऍक्ट एकोणीशे अठरा सोडून द्या चला स्वातंत्र्यानंतर काय झालंय एकोणीसशे पन्नास आपण प्रजासत्ताक झालो आणि इथे राणीचं चित्र गेलं आणि आता आपला अशोक स्तंभावरच जे काही सिंहाचं जे आहे तर ती प्रतिमा त्या ठिकाणी आली सारनाथ मधला अशोक स्तंभ त्याची प्रतिमा आपल्या त्या ठिकाणी पैशावरती आलेली दिसते जे खूप महत्वाचं आहे आणि इथे पेपरला प्रश्न या काय एकोणीसशे सत्तावन्न काय केलंय दशमान पद्धती स्वीकारली आहे एक रुपया म्हणजे चौसष्ट पैसे किंवा सोळा आणि नाही तर शंभर पैसे दशमान पद्धती दहा पट्टीमध्ये आहे म्हणून दशमान ठीक आहे पुढे दोन हजार अकराला नाण्याच्या संदर्भातले जेवढे काही कायदे आहेत तर ते सगळे एकत्र केले गेले आणि भारतीय नाणे कायदा तयार केला गेला तत्पूर्वी दोन हजार दहा ला डी उदय कुमार दोन ते तीन वेळा प्रश्न आहे डी उदय कुमार यांनी जो काही रुपयाचा सिंबॉल आहे तो इथं दिसतोय बघा हा रुपयाचा सिंबॉल त्या ठिकाणी कॉम्पिटिशन थ्रू तयार केला गेला हे विचारलं कधी दोन हजार दहा कोणी केला उदय कुमार ठीक आहे या दोन तीन गोष्टी फक्त लक्षात ठेवा ज्या इम्पॉर्टंट आहे आणि नाण्यांमध्ये जे काही व्यवहार होतात त्याचे काही लिमिटेशन्स आहेत मर्यादा त्या ठिकाणी घालून दिलेल्या आहेत दोन हजार अकराच्या भारतीय नाणे कायद्यानुसार पन्नास पैशाचं बघा इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे पन्नास पैशाच्या नाण्यांनी कमाल तुम्ही दहा रुपयापर्यंतचा व्यवहार पन्नास पैसे नाणा आता बंद झालं व्यवहारामध्ये स्वीकारलं जात नाही पण आहे का आहे महत्वाचं ठीक आहे एक रुपया त्यापेक्षा मोठ्या नाण्यांनी जास्तीत जास्त हजार रुपयांचं तुम्ही काय करू शकता व्यवहार करू शकता सरकार किती रुपयाचं मॅक्झिमम नाणं तयार करू शकतो हजार रुपये मॅक्स म्हणजे आलं नाणं तर किती रुपयाचं येऊ शकतं मॅक्झिमम हजार रुपये मॅक्झिमम हजार रुपयाचं नाणं त्या ठिकाणी तयार केलं जाऊ शकतं सगळ्यात महत्वाचं आता जी टांगसाळी आहेत तर ते टांगसाळी एकदा पेपरला विचारले मग कुठे आहेत तेवढी फक्त लक्षात ठेवा कलकत्ता हैदराबाद मुंबई आणि नोएडा अशा चार ठिकाणी टांगसाळी दिसतात चार ठिकाणी आपल्याला काय दिसतात त्या ठिकाणी टांगसाळी दिसतात जी महत्त्वाचे ठीक आहे जी इम्पॉर्टंट आहेत ते महत्वाचे इम्पॉर्टंट आहे ठीक आहे ती कधी स्थापन झाली अजिबात विचारणार नाही विचारणं अपेक्षित पण नाही लक्षात घ्या नाही लक्षात ठेवलं तरी पण चालेल हापकाने जे पेपरला आले ठीक आहे नोट छापगाण्याच्या संदर्भात कागदी चलन छापण्याचे चा ठिकाण काय करन्सी नोट प्रेस नाशिक कारण महाराष्ट्रात आहे ठीक आहे बँक नोट प्रेस देवास आणि मैसूर आणि सालवनी अशा चार ठिकाणच्या दिसतात चार नोट प्रेस आहे ठीक आहे महत्वाचं आहे चार फक्त लक्षात ठेवा महत्वाचं आहे स्थापना कधी झाली नाही लक्षात ठेवलं तरी चालेल पहिली भारतातील पहिली प्रेस जी आहे तर त्या अनुषंगाने महत्वाचं आहे एकोणीसशे अठ्ठावीस ला कुठे नाशिक नाशिकची जी आहे तर ती आपल्याला दिसते महत्वाचा आहे ठीक आहे ती इम्पॉर्टंट आहे नाशिक रोड ची नावं दिलेत फक्त इंडिया सिक्युरिटी प्रेस सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस हैदराबाद सिक्युरिटी पेपर पेपर मिल हौशिंगाबाद ह्या तीन ठिकाणी जो नोटांसाठी लागणारा विशेष कागद आहे तो तयार केला जातो कारण तो लगेच ओळखू येतो ना बँकवाले तुम्ही बँकेत गेल्यावर बघा ते असं वाजून बघतात नोट कशी वाचते मग तो विशेष कागद फक्त नोटांसाठी वापरला जातो ते सगळ्यात महत्वाचं आहे मग ती जी टांगसाळी ज्याच्या मालकीची आहे त्या अनुषंगाने ती सरकारी कंपनी आहे कोणती एस पी एम सी आय एल एस सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मायनिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड नाही लक्षात ठेवलं तरी चालेल काय हरकत नाही काहीच गरज आहे चलनी नोटा हे महत्वाचं इथे पेपरला प्रश्न आला ठीक आहे इथे अठराशे सहा बँक ऑफ कलकत्ताने पहिल्यांदा त्या ठिकाणी चलनी नोटा त्या ठिकाणी काय केलं दिसतात प्रसारित केलं परंतु अठराशे चाळीस मध्ये पहिल्यांदा ऑफिशियली जर विचार केला तर बघा आपल्या इथं बॉम्बे ही जी पहिली नोट बनवण्याच्या अनुषंगाने ही बँक ऑफ कलकत्ता दिसते जी आद्य बँक दिसते जीने पहिली नोट तयार केली आधुनिक भारताचा जर विचार करायचा झाला तर सेम कुठल्या दिल्या झाल्या बघा कलकत्ता बॉम्बे आणि मद्रास महत्वाची ब्रिटिशांची तीन ठिकाण महत्वाची ब्रिटिशांची ही तीन ठिकाणं त्या ठिकाणी आपल्याला दिसतात जी महत्वाची आहेत जी इम्पॉर्टंट आहेत ठीक आहे लक्षात घ्या जे लक्षात घेणं अपेक्षित आहे अठराशे अठ्ठावन्न पर्यंत एकदा राणीची सत्ता त्या ठिकाणी आली ईस्ट इंडिया कंपनीची गेली आणि राणी सत्तेवर राणीला जबाबदार राहील महत्वाचं ठीक आहे मग का, त्या अनुषंगाने पुढे जाऊन अठराशे एकसष्ट जो आपण मग अशी म्हणलं का कागदी चलन कायदा झाला आणि त्या अनुषंगाने एक अधिकार मिळवलेला आहे चलनी नोटा छापण्याचा शासनाने आता इतरांना छापायला बंदी सगळ्यात महत्व ठीक आहे इतर बँकांना त्या ठिकाणी छापण्याची बंदी घातलेली दिसते हे खूप इंटरेस्टिंग काय त्या ठिकाणी दुसरं महायुद्धाच्या अनुषंगाने इम्पॉर्टंट गोष्ट काय दिसते बघा सॉरी पहिलं महायुद्ध पहिल्या महायुद्धामध्ये काय झालं जे काही धातू आहेत तर त्यांचा तुटवडा पडला ते धातू मिळेना ना कारण आधीचे व्यवहार पैशांमध्ये नाण्यांमध्ये होत होते पण प्रॉब्लेम काय झाला महायुद्ध झालं पहिलं त्याच्यामध्ये मौल्यवान धातूंचा तुटवडा आला आणि त्याच्यामुळे पहिल्यांदा ऑफिशियली भारताच्या इतिहासात एक रुपयाची नोट आली एक रुपयाची नोट येण्याचं कारण काय मौल्यवान धातूंचा तुटवड कशामुळे पहिल्या महायुद्धामुळे हे खूप इंटरेस्टिंग एकोणीसशे चौतीसला ला रिझर्व्ह बँक ऍक्ट झाला एकोणीसशे चौतीस त्या अनुषंगाने एक एप्रिल एकोणीशे पस्तीस ला आपल्याला आरबीआय स्थापन झालेली पेपरला प्रश्न आहे ठीक आहे आरबीआयची स्थापना एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याने झाली का, का? नाही तो आरबीआय एकोणीशे चौतीस आहे ठीक आहे इथे महत्वाचं लक्षात घ्या मग नोटा छापण्याचा अधिकार या आरबीआय त्या ठिकाणी दिलेला आपल्याला दिसतो ते महत्वाचे आहे आणि अठराशे ला जो काही केंद्राकडे नोटा छापण्याचा अधिकार होता तो त्या ठिकाणी रद्द केला गेला महत्वाचा आहे पुढचा महत्वाचा टॉपिक विमुद्रीकरण डीमॉनेटायझेशन डीमॉनोटायझेशन म्हणजे काय जे काही कायदेशीर चलन आहे तर ते कायदेशीर चलन त्या ठिकाणी काढून घेणं कायदेशीर चलन त्या ठिकाणी काढून गेलं मग डिमॉनिटायझेशन सगळ्यांनी एक्सपिरियन्स केलंय सगळ्यांना माहिती आहे पहिल्यांदा जर विचार केला तर एकोणीसशे शेहेचाळीसला त्या ठिकाणी झालं होतं नंतर एकोणीसशे ला त्या ठिकाणी झालेलं दिसतं आणि त्याच्यानंतर आता दोन हजार सोळा आठ नोव्हेंबर थेट विचारली तीन डीमॉनिटायझेशन आपण एक्सपिरियन्स केलेले दिसतात पहिलं एकोणीसशे शेहेचाळीसचा आहे सी डी देशमुख त्यावेळेचे अर्थमंत्री आरबीआयचे गव्हर्नर आहेत ठीक आहे वेवेल त्या ठिकाणचा प्रधानमंत्री आहे पाचशे हजार आणि दहा हजारच्या नोटा काढून टाकल्या दुसरं अठ्यात्तर बघा सरकार बदललंय कोणतं त्या ठिकाणी मोरारजी देसाई पीएम झालेत झाले ठीक आहे पाचशे सॉरी हजार पाच हजार आणि दहा हजारच्या नोटा काढल्या डिमॉनिटायझेशन आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या याच्या काळात झालेलं आठ नोव्हेंबर दोन हजार सोळाला मोदीजींनी त्या ठिकाणी के डिमॉनिटायझेशन केले जे काही लिगल टेंडर मोठ्या किमतीच्या नोटा ज्या आहेत बाजारात तर त्या त्या ठिकाणी काढून घेतल्या जातात ठीक आहे उद्देश काय असतो त्या ठिकाणी ब्लॅक मनी काळा पैसा तर तो त्या ठिकाणी शोषून म्हणजे काय लोक काय करतात जो काही त्यांचा काळा पैसा काळा पैसा म्हणजे त्याला काही काळा पांढरा रंग नसतो त्याच्यावरती तुम्ही शासकीय देणं देत नाही म्हणजे कर भरत नाही तो पैसा म्हणजे तुमचा ब्लॅक मनी असतो ठीक आहे ब्लॅक मनीला कोणताही कलर त्या ठिकाणी नसतो लक्षात घ्या ते महत्वाचं मग हा कोणताही शासकीय देणं न दिलेला हा जो पैसा आहे म्हणजे कर न भरलेला पैसा ब्लॅक मनी म्हणून कन्सिडर होतो मग तो त्या ठिकाणी मार्केटमधून काय केला जातो शोषून घेतला जातो कशाच्या स्वरूपात लोक मोठ्या नोटांच्या स्वरूपामध्ये घरात साठवून ठेवतात हो कारण जर तो ऑनलाईन मध्ये बँकेमध्ये आला तर लगेच ट्रॅक केला जातो की कशा हे उत्पन्न कुठून आलं मग काय करा घरातच ठेवा मग हा शोषून घेण्याचं काम या मधून केलं जातं ठीक आहे काळा पैसा शोधला जातो आणि तो शोषून घ्यायचं काम या ठिकाणी केलं जातं सगळ्यात महत्वाचं डीमॉनटायझेशन ठीक आहे हे महत्वाचं चार्ट आहे एकदा बघून घेताल हे कशासाठी टाकलाय खास नगर परिषद आणि तलाठी बर जे काय पेपर आहेत ठीक आहे महाज्योती वगैरे हो तर त्या या ठिकाणी ते येतात काय ये दिसतं दहा रुपयाची नोट ह्या नोट आहेत आणि त्या नोटांवरती त्या ठिकाणी कोणत्या प्रतिमा छापली गेली ते महत्वाचं हे जोड्या लावाला किंवा वन मध्ये येतं दहा रुपयाची नोट असेल तर येतं कोणार्क जे मंदिर आहे ठीक आहे सूर्य मंदिर जे सन टेम्पल आपण म्हणतो त्याची प्रतिमा बॅक साईडला दहा रुपयाच्या नोटेवर वीस रुपयाची नोट आहे वेरूळची लेणी आपल्यासाठी महत्वाचं कारण महाराष्ट्रातली ठीक आहे अजंठा मधली वेरूळ लेणी पन्नास रुपयाच्या नोटेवरती हम्पी मधलं त्या ठिकाणचं जे काही शिलारथ आहे तर तो आहे तिथेच मी गेलो दोनशे रुपये सांचीचा तूप तो स्तूप त्या ठिकाणी आहे पाचशे रुपये लाल किल्ला आणि दोन हजारच्या नोटेवरती मंगळयान त्या ठिकाणी आले बघा मंगळयाना बाबतीत गैरसमज पसरवले गेले होते चिप आहे म्हणे तुम्ही काळा पैसा साठवूनच ठेवू शकत त्याच्यामध्ये काय आहे डिजिटल चिप टाकली अशी अफवा पसरवली गेली होती हे दिसत हे इम्पॉर्टंट आहे जिथे पेपरला प्रश्न येताना तुम्हाला दिसेल सगळ्यात महत्वाचं ही नाणी आहेत दहा रुपयाच्या नाण्याच्या संदर्भामध्ये प्रश्न आला होता ठीक आहे तसाच वीस रुपयाचं नाणं नवीन आलंय आलं चुकून माकून तर लक्षात ठेवा त्याच्यामध्ये बघा त्याची जी कड आहे तर ते निखेल चंदेरी प्रकारची कोणते कोणते धातू वापरले तांब कॉपर जस्त आणि निखेल तीन धातूंपासून वीस रुपयाचं नाणं बनलेलं आकार गोल नाही ऑलिगॉन बारा बाजूंचा आहे महत्वाचा वीस रुपयाचं नाणं तुम्हाला बघायला भेटलेलं इंटरेस्टिंग गोष्ट ठीक आहे अशा फॅक्च्युअल गोष्टी नगर परिषद वगैरे तिथे येताना आपल्याला दिसतील परत एकदा सांगतो चालू घडामोडीच्या अनुषंगाने आता नगर परिषदेचा आज पहिला पेपर झाला त्यांचा कोणाचा उद्या परवा पेपर आहे त्यांनी शंभर टक्के चालू घडामोडीचे चा लेक्चर बघून जावा जे काही पाच सात प्रश्न करणचे येतात त्याच्यातले चा चार पाच प्रश्न लेक्चरमधून आयझिटीच आलेत तेवढं फक्त एकदा बघा तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल ठीक आहे तेवढंच फक्त सांगतो कागदी चलनाच्या प्रकारचा जर विचार केला तर जे चलन असतात ते दोन प्रकारचे असतात परिवर्तनीय ठीक आहे कन्व्हर्टेबल आणि दुसरं असतं अपरिवर्तनीय इनकर्व कन्व्हर्टिबल ठीक आहे हे दोन प्रकारचे दिसतात मग कन्व्हर्टिबल म्हणजे काय असतं ज्या चलनाचं तेवढ्याच मूल्याच्या सुवर्णात परिवर्तन सोन्यामध्ये परिवर्तन सरकार करून देतं जबाबदार कोण असतंय शासन त्याला म्हणतो कन्व्हर्टिबल ठीक आहे सेम जेवढं त्या ठिकाणी किंमत तेवढं सोनं सरकार बदलून देतो त्याला आपण कन्व्हर्टिबल म्हणतो आणि दुसरं आहे इनकन्व्हर्टिबल परिवर्तन सोनं अथवा रोख्यांमध्ये करून दिलं जात ठीक आहे हे महत्वाचं ह्या दोन प्रकार आपल्याला पैशाच्या नोटाच्या संदर्भामध्ये कागदी चलनाच्या संदर्भात दिसतं मग चलनाचा विचार केला परिवर्तनीय चलनाचा विचार केला तर दोन प्रकार आपल्याला दिसतात एक आहे प्रातिनिधिक स्वरूपाचं दुसरं आहे विश्वास ज्युडिशरी त्याला म्हणतात मग पहिलं प्रातिनिधिक म्हणजे काय जितक्या किमतीच्या नोटा निर्गमित केल्या जातात तितक्याच मूल्याचं सोनं शासनाकडे अथवा आरबीआय कडे ठेवलं जातं त्या पद्धतीने पद्धत वापरली जा। जायची ही झाली प्रातिनिधिक रिप्रेझेंटेटिव्ह ठीक आहे म्हणजे शंभर कोटीचा जर का त्या ठिकाणी नोटा निर्गमित होत आहेत शंभर कोटीच्या सोन्याच्या सोनं तिथे ठेवणं अपेक्षित आहे दुसरं महत्वाची गोष्ट लक्षात घ्या विश्वासरित म्हणजेच काय काही भाग सोनं आणि उर्वरित भाग रोख्यांच्या स्वरूपात ठेवला जातो आणि भारताने स्वीकारलं कधी एकोणीसशे छप्पन्न पर्यंत त्या ठिकाणी ही पद्धत दिसते प्रमाण निधी पद्धत लक्षात घ्या ते महत्वाचं चाळीस टक्के इतकं सोनं आणि परकीय चलन याच्या स्वरूपात आणि साठ टक्के सरकारी कर्ज रोख्याच्या संदर्भात कोणती परिवर्तनीय पद्धत अपरिवर्तनीय पद्धतीचा जो काही प्रकार दिसतो त्याच्यामध्ये आपण बघितलं दोन दोन्ही प्रकार म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं दोनशे कोटी रुपये आरबीआय कडे राखीव ठेवले जातात ह्याच्यावर प्रश्न आहे ज्यावेळेस नवीन नोटा छापायच्या त्याच्या अनुषंगाने मग दोनशे रुपये दोन, दोन प्रकारच्या स्वरूपामध्ये ठेवले जातात त्याच्यामधला एकशे पंधरा कोटी रुपये हे त्या ठिकाणी राखीव त्यातले महत्वाची गोष्ट सरकारी रोख्याच्या अनुषंगाने एकशे पंधरा कोटी रुपयाचं सोनं आणि पंच्याऐंशी कोटी रुपयाचे परकीय सरकारी कर्जरोखे ठेवलं जातात सोनं किती आहे एकशे पंधरा कोटी रुपयाचं आणि जे बॉन्ड आहेत बॉन्ड ठीक आहे सरकारी गव्हर्नमेंट बॉन्ड त्याचं पंच्याऐंशी कोटी असे दोनशे कोटी रुपये कुठे राखीव ठेवले जातात आरबीआयकडे पेपरला प्रश्न विचारला सोनं किती ठेवलं जातं आणि बॉन्डच्या स्वरूपामध्ये किती गोष्टी ठेवलं जात ठीक आहे तेवढं फक्त लक्षात ठेवा हे महत्वाचं आहे कागदी चलन कोण छापतं आरबीआय छापतं महत्वाचं लक्षात ठेवणं अपेक्षित आहे मग त्या अनुषंगाने अर्थव्यवस्थेच्या संदर्भात किती पैशाचा पुरवठा करायचा हे ठरवायचं काम कोणाचं आहे आरबीआयचं आहे मग आरबीआय काय करत असते विकास दर किती आहे महागाईचा दर किती आहे अर्थव्यवस्थेची गरज किती आहे या सगळ्या बाबींवरती हे त्या ठिकाणी काय करत असतंय ठरवत असते की कि नोटा किती छापायच्या लहानपणी आपल्याला प्रश्न पडतो बघा नोटा आपण छापतोय मग जास्त छापायला काय प्रॉब्लेम आहे परंतु असं होईल का नाही ठीक आहे भयानक त्या ठिकाणी महागाई वाढेल त्या अनुषंगान ठीक आहे म्हणून मग ते पद्धत जे आपण बघितली एकशे पंधरा कोटी आणि पंच्याऐंशी कोटी एकशे पंधरा कोटी रुपयाचं सोनं आणि पंच्याऐंशी कोटी रुपयाचं काय दिसतं कर्ज रोखे ठेवले जातात सरकारी गव्हर्नमेंट बॉर्ड महत्वाचं ठीक आहे एवढं साधारणतः काय दिसतं फ्लॅट करन्सी म्हणजेच बॉक्स डॉलर त्याला म्हणतात चलनास ज्या चलनाला शासनाद्वारे वैद्य चलन घोषित केलं जातं परंतु चलनाच्या मूल्यास कोणत्याही भौतिक मौल्यवान वस्तूंचा आधार नसतो म्हणजे जसं आता आपण सोनं ठेवलंय तसा कोणताही आधार त्या ठिकाणी नसतो एकशे पंधरा कोटी रुपयाचं सोनं ठेवलं तसं इथे कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणचं सगळ्यात महत्वाचं ठेवता कामा नये म्हणजेच काय जे काही त्या ठिकाणी दिसतं ऐतिहासिक कालखंडामध्ये जी चलनं होती बघा चांदी आणि सोनं ते स्वतःच मौल्यवान आहेत त्याच्यासाठी मध्यवर्ती बँकेकडे काही मौल्यवान वस्तू ठेवायची गरज आहे का नाही त्यालाच आपण ग्रीन बॉक्स डॉलर म्हणतो ठीक आहे मग फ्लॅट फियाट करन्सी जी आहे ठीक आहे ती काय दिसते मागणी फिअट फ्याट, हा फ्लॅट म्हणलं ते फिआट मग त्या अनुषंगाने मागणी पुरवठ्यावर आधारित त्या ठिकाणी ती थी करन्सी असते सगळ्यात महत्वाचं आणि कशाचा इनकन्वर्टेबल पैशाचा प्रकार नोटेचा प्रकार ठीक आहे महत्वाचं नोट आणि बँक नोट जे आहे एक रुपयाची नोट आहे त्या अनुषंगाने नाणी त्याच्या संदर्भातले काही फरक आहेत जे पेपरला येतात लक्षात घ्या जे पेपरला विचारलेले दिसतात काय एक रुपया नोट किंवा एक रुपया नाण्याच्या अनुषंगाने लक्षात घ्यायची बाब काय प्रिंटिंग कोण करत आहे एक रुपयाच्या नोटेचे आणि नाण्याची ह्या दोन गोष्टी ज्या आहेत बघा फक्त एक रुपयाची नोट जी आहे ती फक्त कोण अर्थ मंत्रालय त्याच्यावरती साईन कोणाची असते फायनान्स सेक्रेटरीची आणि नाणी कोण बनवतय मंत्रालय ठीक आहे महत्वाचं आहे कोण करत आहे अर्थ मंत्रालय त्या ठिकाणी एक रुपयाची नोट आणि इतर नाणी बनवतोय परंतु इतर नोटा एक रुपया सोडून सगळ्या नोटा कोण तयार करतं आरबीआय प्रिंट करतं आणि साईन पण आरबीआय गव्हर्नरची असते प्रॉमिस नोट आहे वचन चिठ्ठी आहे ते लिहिलेलं असताना आधा करतो म्हणून देण्याचं मी प्रॉमिस करतो असं गव्हर्नरनी त्या ठिकाणी लिहिलेलं असतं दहा रुपयाची नोट मी प्रॉमिस करतो तुम्हाला द्यायची ठीक आहे थी? त्याच्यावरती वाचा बघा नोट काढून बघितलं की तुम्हाला लक्षात येईल कलम सव्वीस जे आरबीआय एकोणीशे चौतीस त्याच्या अनुषंगाने तिथे लिहिलेलं असतं बँक थोडच्या इतकी किंमत अदा करण्याचं वचन आय प्रॉमिस टू पे दहा रुपयाची नोट असेल तर दहा रुपये वीसची असेल तर वीस रुपये पन्नास रुपये शंभर रुपये दोनशे रुपये हजार रुपये दोन हजार अशा प्रकारे तिथे गव्हर्नर आरबीआय गव्हर्नरची सही असते म्हणजे जास्तीत जास्त किती रुपयाची नोट दहा हजार रुपये किती रुपयाचं नाणं हजार रुपयाचं तयार करू शकतो मॅक्स दहा हजार रुपयाची नोट होती जी एकोणीशे ला डिमॉनडायझेशन मध्ये काढून टाकलेली आपल्याला दिसते ते सगळ्यात महत्वाचं ठीक आहे डिजिटल करन्सी संदर्भात आपण ऑलरेडी त्या ठिकाणी बघितलं पैशाच्या स्वरूपामधलं ग्रेशमचं तत्व जे पेपरला इट इज येतं की ग्रेशमचं तत्व काय आहे ते महत्वाचं बघूया काय दिसतं रे सरकार जेव्हा एखाद्या चलनाला वधारत ठीक आहे एखाद्या चलनाची व्हॅल्यू वाढवतं वधारत ओव्हर व्हॅल्युएशन करतं तेव्हा त्याच्या तुलनेत दुसऱ्या चलनाचं काय होतं अवमूल्यन होताना दिसत तिथे काय होतं सगळ्यात महत्वाचं दुसऱ्या चलनाचं अवमूल्यन डी होतं महत्वाचं आहे ठीक आहे वाईट पैसा चांगल्या पैशाला त्याच्यामुळे काय करतो बाजूला सारतो ठीक आहे मग चांगला पैसाचा अर्थ काय होतो फेस व्हॅल्यू आणि इंटरेस्निक व्हॅल्यू जे आहे त्याच्यामध्ये जास्त तफावत नसते म्हणजे सोन्याचं नाणं इंटरनल त्याची व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू ही दोन्ही सेम आहे एक ग्रॅमचं सोनं आहे तर त्याची व्हॅल्यू पण तेवढीच ते आपण नाण्याची व्हॅल्यू पण तेवढीच एक ग्रॅमचं चा सोनं चार हजाराचं चा तर तेवढी ते व्हॅल्यू ठीक आहे मग त्या अनुषंगाने त्याच्या दोघांमध्ये काही जास्त फरक नसतो आणि वाईट पैसा म्हणजे काय असतं वाईट पैसा म्हणजे त्याची फेस व्हॅल्यू आणि अंतर्गत किंमत ही दोन्हीमध्ये जास्त फरक असतो नोट अंतर्गत व्हॅल्यू आहे का कागद नाही ठीक आहे लक्षात घ्या ते महत्वाचं आहे चलनी नोटा आणि नाणी ज्या काय त्या अनुषंगाने महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये तफावत जी असते वाईट पैसा ती जास्त असते मग हा जो लोकांच्या हातातला कॅश आहे चलनी नोटा आणि नाणी त्यांची पतनिर्मिती क्रेडिट क्रिएशन जे आहे पतनिर्मिती त्या ठिकाणी होत नाही महत्वाचं आहे पतनिर्मिती अशक्य आहे जोपर्यंत ते बँकेत ठेवलं जात नाही त्याच्यातून क्रेडिट निर्माण होत ठीक आहे डायरेक्टली करू शकत नाही डिमांड डिपॉझिटचा जर विचार केला तर दोन प्रकार करंट अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंट असे दोन दिसतात मत मग त्याच्यामधले डिमांड डिपॉझिटच्या करंट अकाउंटमधून पतनिर्मिती काहीच होत नाही सेव्हिंग अकाउंट आहे अल्प पतनिर्मिती होते काही अंशी क्रेडिट क्रिएशन त्या ठिकाणी होतं त्याचे प्रकार आपल्याला बघणं अपेक्षित आहे जे पेपरला येतात हे कारण यम ओ आणि एम टू एम थ्री आपल्याला बघायचं आहे म्हणून या ठेवी महत्वाच्या ठीक आहे मग काय दिसतं एक वर्षापर्यंतचे जे काही एफ डी आहेत फिक्स डिपॉझिट आहेत ते मध्यम पतनिर्मिती करतात एक वर्षापेक्षा जास्त आहेत त्या इंटेन्सिव्ह तीव्र पतनिर्मिती करतात सगळ्यात महत्वाचं आणि काय होतं या पतनिर्मितीमुळे चलनवाढ आणि चलनवाढीमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळते कारण काय एक लाख रुपये तुम्ही समजा एफ डी केली तीच एफ डी तुम्ही बँकेत ठेवली एफ डी केली फिक्स डिपॉझिट केलं तर तेच एक लाख रुपये काय करताय सर बँक दुसऱ्याला कर्ज देत आहे आणि त्या कर्जातून जे व्याज येत आहे तर ती झाली पतनिर्मिती ती काय झाली क्रेडिट क्रिएशन मध्ये एक लाखावरती तुम्ही काय करताय दहा हजार व्याज कमवताय म्हणजे एक लाख दहा हजार रुपये त्याची व्हॅल्यू झाली त्याच्यावर क्रेडिट क्रिएट केलं गेलं ठीक आहे पतनिर्मिती केली गेली हे महत्वाचं आहे म्हणजे ठेवी जास्त दिवसाच्या असतात तर त्याला जास्त क्रेडिट निर्माण करता येत म्हणजे पैशाचा जो साठा केला जातो तर तो, तो या अनुषंगाने केला जातो लक्षात घ्या इथून दिसतं आपल्याला पैशाच्या साठ्याच्या नुसार आपल्याला यम यम म्हणजे यम झिरो असेल ठीक आहे यम असेल किंवा यम वन असेल एम टू यम थ्री ह्या कॉन्सेप्ट बघणं गरजेचं आहे मग पहिला यम संचित पैसा आपण ज्याला म्हणतो त्या अनुषंगाने त्यालाच आपण रिझर्व मनी किंवा पायाभूत पैसा ठीक आहे उच्च क्षमतेचा पैसा किंवा जननक्षम पैसा असं पण म्हणतो या यम मध्ये येतं काय रे महत्वाचं लक्षात घ्या रिझर्व्ह बँकेतील बँकेच्या ज्या काय ठेवी आहेत त्या कॅशमधल्या बँकेकडील जो काय रोखसाठा आहे तो लोकांजवळच्या चलनी व नोटा आणि आरबीआय मधल्या जी काही इतर ठेवी आहेत म्हणजे जे कॅशच्या स्वरूपामध्ये ठेवी ठेवल्या त्या सगळ्या ते आपल्याला त्या एम मध्ये येताना दिसतील सगळ्यात महत्वाचं ठीक आहे संचित पैसा रिझर्व्ह मनी यमवन म्हणजे काय असतो नॅरो मनी असतो संकुचित पैसा काय येत याच्यामध्ये सगळ्यात लोकांजवळील चलनी नोटा आणि नाणी बँकांमधील जे काही मागणी ठेवी आहेत त्या आणि रिझर्व्ह बँकेतील इतर ठेवी काय डिमांड डिपॉझिट लोकांच्या हातातला पैसा आणि रिझर्व्ह बँकेमधल्या ठेवी त्या इथं एम वन मध्ये येतात त्यालाच आपण संकुचित पैसा म्हणतो त्याच्यामुळे क्रेडिट निर्माण होत का नाही ठीक आहे एम टू इथे ब्रॉड विस्तार होताना चालेल नॅरो मनी का क्रेडिट निर्माण करत नाही म्हणून नॅरो एम टू मध्ये काय दिसेल एम वन जे काय आहेत ते प्लस एक वर्षापर्यंतच्या मुदत ठेवी आहेत बँकांनी विकलेले चालू ठेवीचे जे काय पैसे ते त्याला आपण एम टू म्हणतो आणि एम थ्री म्हणजे काय विस्तृत पैसा ब्रॉड मनी जो खूप सारं क्रेडिट निर्माण करतो पतनिर्मिती करतो लॉंग जा टर्मच्या ज्या काही त्या ठिकाणी ठेवी आहेत त्या सगळ्या एम टू एम टू मध्ये यम वन पण येणार आहेत ठीक आहे मग एक वर्षापेक्षा जास्त काळाचे मुदत ठेवूयात बँकाच्या मागणी देय व मुदत कर्ज ही सगळी त्याच्यात येतात म्हणून याला काय म्हणतो आपण विस्तृत किंवा ब्रॉड मनी त्याला आपण काय म्हणतोय ब्रॉड मनी महत्वाचं लक्षात ठेवा इम्पॉर्टंट आहे मग ही ही महत्वाची मग या एम झिरो एम टू एम वन एम थ्री याच्या अनुषंगाने लिक्विडिटी इम्पॉर्टंट आहे मग त्या ठेवींची कन्वर्टिबिलिटी जी आहे ठीक आहे पैशामध्ये कन्व्हर्ट होण्याची जी काही क्षमता तर ती दिसते लोकांकडूनचा ऍक्सेप्टन्स लगेच त्या अनुषंगाने कन्व्हर्टिबिलिटी लगेच आहे त्याला आपण काय म्हणतोय त्या ठिकाणी एम झिरो जो असतो तो सर्वात जास्त तरल असतो कारण ती सगळी कॅश आहे ऑलरेडीच लोकांच्या हातातल्या ठेवी बँकेच्या ठेवी आरबीआय कॅश याची लिक्विडिटी सर्वात जास्त असते ज्याला आपण काय म्हणतोय त्या ठिकाणी पायाभूत पैसा रिझर्व मनी ठीक आहे समजून घ्या पुढच्या जे काही आहेत ते महत्वाचं आहे एम थ्री सर्वात कमी तरल असतो लोएस्ट लिक्विडिटी असते कारण लगेच्या लगेच त्या ठिकाणी लिक्विड किंवा पैशाच्या स्वरूपामध्ये त्याची व्हॅल्यू होत समजून घ्या ठीक आहे महत्वाचं एम थ्रीचं पैशात रूपांतर करणं सर्वात कठीण कारण यावरून बँकांनी क्रेडिट ऑलरेडी निर्माण केलं त्याला वेळ लागणार ठीक आहे सगळ्यात महत्वाचं इम्पॉर्टंट जिथे पेपरला प्रश्न आलेला आहे एम झिरो जो आहे तो संचित पैसा किंवा आपण त्यालाच म्हणतो पायाभूत पैसा किंवा उच्च क्षमतेचा पैसा आपण त्याला म्हणतो आणि याच्यावरती सगळं नियंत्रण कोणाचं जी काय कॅश आहे त्याच्यावरती नियंत्रण कोणाचं आहे रे आरबीआय रिझर्व्ह मनी आरबीआयचं त्या ठिकाणी लक्षात घ्या महत्वाची गोष्ट त्याच्यावर नियंत्रण आरबीआयचं मग हा पायाभूत पैसा जर वाढला तर लोकांच्या हातातील ऑटोमॅटिकली पैसा वाढतो कारण ही काय आहे सगळी कॅश आहे महत्वाचं ठीक आहे लक्षात घ्या पैशाच्या पुरवठ्यात वाढ करण्याची क्षमता असल्यामुळे पायाभूत पैशाला उच्च क्षमतेचा हाय पॉवर मनी म्हणतात काय दिसत पैशाच्या पुरवठ्यात वाढ करण्याची क्षमता कशात आहे या पायाभूत पैशात आहे म्हणूनच काय म्हणतात हाय पॉवर मनी कॅशची कन्व्हर्टेबिलिटी जास्त आहे लगेच ठीक आहे परंतु हे जर ब्रॉड मनीचा विचार केला तर ती नसते ते महत्वाचे मग हा पैशाचा साठा मोजण्यासाठी रिझर्व बँकेने घोष म्हणून जे आहेत तर त्यांची पद्धत त्या ठिकाणी स्वीकारली त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती निर्माण केली मग त्यांनी त्या ठिकाणी पाच प्रकारच्या संकल्पना मांडल्या एम झिरो टू एम फोर मग त्याचे पैसे ऍडिशन एम टू मध्ये काय केली पोस्टातील बचत ठेवी केल्या आणि एम फोर म्हणजे पोस्टातील एकूण ठेवी ज्या आहेत तर त्या त्याच्यामध्ये दिसतात घोष गटाचा जो काही भाय एम झिरो एम वन एम टू एम थ्री आपण ऑलरेडी बघितलं त्याच संदर्भामध्ये ठीक आहे तेवढा फक्त बदल नाही लक्षात ठेवलं तरी चालेल काहीच प्रॉब्लेम नाही हे लक्षात पुढे ठेवायचंय थे, संकल्पना ही नवीन पद्धत जी आहे ती महत्वाची वाय व्ही रेड्डी ठीक आहे वाय व्ही रेड्डी गटाची जी पद्धत आहे ती महत्वाची आहे एम झिरो एम वन एम टू एम थ्री त्यांनी ठेवला एम फोर बाद केली हे पेपरला विचारलं होतं पण त्यांनी नवीन संकल्पना आणली एल वन एल टू एल थ्री हे पेपरला स्टेटमेंट आलं होतं ठीक आहे मग एल वन एल टू एल थ्री म्हणजे काय असतं एम टू आणि दर्शवलेले जे काही पोस्ट ऑफिस मधल्या आहेत त्याला एल वन म्हणतात एल टू पुनर्वित्त पुरवठा करणाऱ्या आणि दीर्घ कर्ज देणाऱ्या जे काही वित्त संस्था आहेत त्यांच्याकडच्या अनुषंगाने त्याला एल टू म्हणतात आणि एल थ्री म्हणजे गैर बँकांमधल्या जे काही ठेवी आहेत नॉन बँकिंग सेक्टर तिथल्या ठेवी ज्या आहेत त्याला एल थ्री म्हणतात ही कन्सेप्ट कोणी आणली वाय व्ही रेड्डी एम झिरो एम वन एम टू एम थ्री इथपर्यंत संकल्पना त्यांनी पैशाच्या साठेच्या संदर्भात मांडलेली दिसते सगळ्यात महत्वाचं पुढे आहे पैशाची गुणक पद्धती याच्यावरती गुणाकार पद्धती किंवा इक्वेशन ऑफ मनी मल्टिप्लाय हे खूपदा विचारलं ठीक आहे याच्यातल्या काय गोष्टी लक्षात ठेवायच्या ते सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या कारण पेपरला तिथे प्रश्न आला ठीक आहे मनी इक्वेशन ऑफ मनी मल्टिप्लाय अर्थव्यवस्थेमध्ये चलनाच्या क्वांटिटी त्या अनुषंगाने त्याच्या पैशाचा पुरवठा किती पट आहे त्याला महत्व असतं कारण पाया का पायाभूत पैसा जर वाढला जो आपण एम झीरो म्हणलाय जो रिझर्व्ह मनी म्हटलाय जो हाय पॉवर मनी म्हटलाय तर तो जर वाढला तर त्या ठिकाणी काय होतं पैशाचा पुरवठा वाढतो ठीक आहे तिथे पैशाचा पुरवठा वाढताना आपल्याला दिसेल ते सगळ्यात महत्वाचं आहे किती पायाभूत पैसा वाढवला असता किती पैशाचा पुरवठा वाढतो त्यालाच आपण काय म्हणतो पैसा गुणक मनी मल्टीप्लायर त्यालाच आपण काय म्हणतो म्हणजे बघा किती पायाभूत पैसा म्हणजे जो बेस मनी आहे जो रिझर्व्ह मनी आहे तो किती प्रमाणामध्ये वाढला तर पैशाचा पुरवठा म्हणजे तिथून पुढे क्रेडिट निर्माण होत जाणार आहे ना मग त्याचा परिणाम कसा होतोय म्हणजेच तो मनी मनी मनी, -मनी मल्टिप्लायर म्हणजे पैशाचा गुणक आपण त्याला म्हणू शकतो त्या अनुषंगाने मग हा मनी मल्टीप्लायर काढला कसा जातो बघा पैशाचा एकूण पुरवठा भागिले पायाभूत पैसा मनी सप्लाय डिवायडेड बाय रिझर्व मनी त्याला आपण काय म्हणतोय त्या ठिकाणी मनी मल्टीप्लायर मग पैशाचा पुरवठा जो आहे तर तो काय एम आणि एम झिरो म्हणजे काय असतं तुमचा रिझर्व मनी किंवा पायाभूत पैसा त्याच रेशो म्हणजे काय असते पैसा गुणक मग एकूण पैसा गुणक इज इक्वल टू काय पैशाचा पुरवठा अपॉन रिझर्व्ह मनी किंवा पायाभूत पैसा संकुचित पैशाचा विचार केला तर संकुचित पैसा म्हणजे आपण काय बघितलं तिकडं जी आहे ती किंवा विस्तृत पैसा जर विचार केला संकुचित नॅरो मनी म्हणजे काय असतो यम वन असतो ठीक आहे आणि ब्रॉड मनी म्हणजे म्हणजे काय असतो यम थ्री म्हणून यम थ्री आपण रिझर्व्ह मनी किंवा पायाभूत पैसा म्हणजेच विस्तृत पैसा गुणक हे फरक इथे एवढं फक्त लक्षात ठेवा एवढं जरी लक्षात राहिलं तरी पुरेसं आहे सोप आहे जास्त कन्फ्युजन जास्त विचार करत बसू नका ठीक आहे कशामुळे वाढणार आहे हे सगळ्यात घ्या पैसा गुणकाचा जर यम वाढला म्हणजेच काय पैशाचा पुरवठा वाढला म्हणजेच काय लोकांनी अधिकाधिक पैसे बँकेत ठेवले ठीक आहे रिझर्व्ह बँकेतील बँकांच्या ठेवी त्या ठिकाणी कमी झाल्या किंवा बँकांकडील रोखसाठा एस एल आर कमी झाला त्याच्यामुळे पैशाचा पुरवठा वाढणार या तीन गोष्टींमुळे काय होते लोकांनी अधिकाधिक पैसा बँकेत ठेवला रिझर्व्ह बँकेतील बँकांच्या ठेवी कमी झाल्या म्हणजे बँकांकडे पैसा शिल्लक जास्त राहिला एस एल आर ठीक आहे जो स्वतःकडे पैसा बँकांनी ठेवायचा असतो सेल्फ तर तो त्या ठिकाणी कमी झाला तर मार्केटमध्ये पैसा जास्त घेणार ठीक आहे मार्केटमध्ये पैसा जाणार एम झिरो ठीक आहे पायाभूत पैशाच्या अनुषंगाने जर विचार केला ते महत्वाचं काय सरकार व रिझर्व बँकेने निर्माण केलेले चलन त्या ठिकाणी कमी झाल्यास एम झिरो कमी होतो म्हणजेच हा चलन निर्मिती नी, याच्यातूनच होते ना चलन हेच आहे ना रिझर्व मनी ठीक आहे त्या अनुषंगाने एम झिरो त्या ठिकाणी कमी झाला की ॲट आट, ॲटोमॅटिकली आट, काय दिसतं आपल्याला गुणक वाढताना दिसेल महत्वाचं आहे ठीक आहे गुणक वाढताना दिसेल कारण का रिझर्व मनी ना पैशाचा पुरवठा काय दिसत आपल्याला पैशाचा पुरवठा भागिले एम झिरो मग एम झिरो जर त्या ठिकाणी कमी झाला तर गुणक काय होणार आहे गुणक वाढणार आहे कारण तो मध्ये छेदामध्ये आहे ठीक आहे ठीक आहे छेदामधली व्हॅल्यू जर कमी होते तर ॲटोमॅटिकली त्या ठिकाणी काय होणार आहे गुणक जो आहे मल्टीप्लायर वाढताना आपल्याला दिसणार आहे पुढे क्वांटिटी थेअरी ऑफ मनी ठीक आहे कशाचा सिद्धांत पैशाचा संख्यात्मक सिद्धांत जो पेपरला विचारला जातो ठीक आहे पैशाचा सिद्धांत जो आहे संख्यात्मक तर काय दिसत पैशाचा पुरवठा आणि किमती याच्यातला जो काही सहसंबंध दाखवला जातो त्याला काय म्हणतात पैशाचा संख्यात्मक सिद्धांत म्हणतात क्वांटिटी थेअरी ऑफ मनी म्हणतात ठीक आहे महत्वाचं आहे मग याच्यामध्ये संख्यात्मक सिद्धांताचं फिशरचं समीकरण आहे तर ते महत्वाचं आहे एम व्ही इज इक्वल टू पी टी खूपदा पेपरला प्रश्न आहे पैशाचा पुरवठा आणि किंमती याचा सहसंबंध दाखवणार समीकरण विषय मग काय दिसतं यम याचा अर्थ काय पैशाचा एकूण पुरवठा व्ही म्हणजे काय पैसा फिरवण्याचा फिरण्याचा वेग स्पीड जो आहे तो पी म्हणजे एकूण व्यवहार जे आहेत सरासरी त्याची किंमत टी म्हणजे एकूण व्यवहारांची संख्या म्हणजेच काय दिसतं रे पैशाचा पुरवठा गुणिले पैशा फिरवण्याचा वेग इज इक्वल टू व्यवहारांची सरासरी किंमत गुणिले एकूण व्यवहारांची संख्या हे काय असतय पैशाचा संख्यात्मक सिद्धांत असतो एम व्ही इज इक्वल टू पीटी हे महत्वाचं ठीक आहे ते खूप महत्वाचं आहे लक्षात ठेवा एम व्ही इज इक्वल टू पीटी ते फिशरचं तत्व मग याच्यात काय दिसतय आपण काय बघितलं एम इज इक्वल टू पीटी म्हणजेच काय झाला एम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द पी सरासरी व्यवहारांची किंमत यम काय पैशाचा पुरवठा पैशाचा पुरवठा इज डायरेक्टली प्रपोशनल टू द एकूण व्यवहाराची सरासरी किंमत जी आहे ती महत्वाचं एम इज डायरेक्टली प्रपोशनल टू द, द। पी पैशाचा प्रवाह आणि व्यवहारांची किंमत त्या ठिकाणी नेहमी सारखीच असते मग यम जर वाढला म्हणजे पैशाचा पुरवठा जर वाढला तर किंमती वाढतात म्हणजेच पी व्यवहाराच्या किमती त्या ठिकाणी वाढताना दिसतील कारण त्या काय आहेत डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत ते दिसतं एम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द पी ठीक आहे महत्वाचं म्हणजेच काय पैशाचा पुरवठा जर वाढवतोय तर किमती सरासरीचा विचार केला तर पैशाचं मूल्य कमी होतंय व्हॅल्यू आणि याच्यावरून महत्वाचे तीन निष्कर्ष आपल्याला त्या ठिकाणी निघतात काय पायाभूत पैसा म्हणजे एम झिरो ठीक आहे रिझर्व्ह मनी वाढला पैशाचा पुरवठा वाढतो ठीक आहे दुसरं बँकांनी अधिक पतनिर्मिती केली पैशाचा पुरवठा वाढतो आणि या पैशाचा पुरवठा वाढला की किमती काय होतात वाढतात तेच बघितलं ना कारण यम इज डायरेक्टली प्रोफेशनल टू द पी व्यवहारांची सरासरी किंमत मग हा पैशाचा पुरवठा मग आपण म्हणतो ना जर लोकांच्या हातात मुबलक पैसा जर आला मागणी वाढणार आहे आणि मागणी वाढली तर वस्तूच्या किमती वाढणार आहे हेच दिसलं ना मग लोकांच्या हातातला पैशाचा पुरवठा जर वाढला तर काय होणार आहे किमती वाढणार आहे लक्षात घ्या इथे पेपरला प्रश्न बऱ्याचदा आलेला दिसतो ते महत्वाचं लक्षात घेण्यासारखं आहे मग त्या अनुषंगाने रोख शिल्लक दृष्टिकोन जो मांडला तर तो आल्फेट मार्शलचा मग त्या अनुषंगाने आपण बघूया ठीक आहे काय दिसत बघा एम इज इक्वल टू के पी टी के काय आहे कॉन्स्टंट बघूया के कॉन्स्ट केम्ब्रिजवादी समीकरण किंवा त्याला केम्ब्रिज आवृत्ती पण म्हणतात ठीक आहे एडिशन एम यू इज इक्वल टू पी टी आपण हे पैशाचा संख्यात्मक सिद्धांत बघितला याच्यामध्ये एम इज इक्वल टू मी काय केलं वी जो इकडे आहे तर तो इकडे छेदामध्ये घेतला मग त्याचं जर समीकरण मला मांडायचं झालं मी कसं मांडलं एम इज इक्वल टू वन अपॉन वी इन टू पी इन टू टी मग याच्यामधला वी काय वन अपॉइंट व्ही काय असतो तर के असतो म्हणजेच काय लोकांकडील असा पैसा जो ते खर्चासाठी उपलब्ध ठेवतात म्हणजे म्हणणं काय आहे आपण काही ना काही किशामध्ये कॅश ठेवतो खर्चासाठी म्हणजे के लोक खर्चासाठी जो पैसा स्वतःकडे ठेवतात म्हणजेच के म्हणजे तो कॉन्स्टंट काही ना काही असणार आहे मग ते इझिकोल्ड टू वन अपॉइंट व्ही पैसा फिरवण्याचा वेग त्या त्याच्यावर ठरणार लोकांच्या हातात रिझर्व पैसा किती ठेवला आहे त्यांनी त्या अनुषंगान मार्शलने सर्वात पहिल्यांदा त्या ठिकाणी ती विकसित केली म्हणून आल्फेट मार्शल त्याला काय म्हणायचं रोख शिल्लक शिल्लक दृष्टिकोन म्हणजे लोक स्वतःच्या खर्चासाठी काय करतात पैसे शिल्लक ठेवतात ठेवतो ना आपण किशात हजार पाचशे दोन हजार रुपये आपल्या खिशात असतात ठीक आहे मग ते रोख शिल्लक दृष्टिकोन आल्फेट मार्शलनी पहिल्यांदा म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो केम्ब्रिज विचारसरणी म्हणतो किंवा केम्ब्रिज आवृत्ती म्हणतो मग त्या अनुषंगाने महत्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारख्या आहे संख्यात्मक सिद्धांत पैशाचा एम यू इज इक्वल टू पी टी पुढचा महत्वाचा टॉपिक चलनवाढ इन्फ्लेशन ठीक आहे इन्फ्लेशन मग त्यालाच मुद्रास्फीती पण म्हणतात महागाई पण म्हणतात मग कसे प्रकार डिमांड फुल इन्फ्लेशन पुश इन्फ्लेशन इन्फ्लेशन िटिव्ह आणि स्ट्रक्चरल इन्फ्लेशन चार प्रकार पडतात याच्यातले दोन आपल्याला महत्वाचे बघायचे डिमांड पूल आणि पुश डिमांड पूल म्हणजे काय ठीक आहे आणि पुश म्हणजे काय दाबजन्य ठीक आहे म्हणजे इथे मागणी वाढली म्हणून जी महागाई वाढते ती आणि पुश म्हणजे काय दबाव ठीक आहे क्रिएट केला म्हणून किंमती वाढण्याला जी काही कारणीभूत असतात तर त्या कॉस्ट पुश असतात लक्षात ठेवा महत्वाचं महागाईचे वेगवेगळे प्रकार बघणं गरजेचं ज्याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारला किती प्रकारची महागाई असतात चार प्रकारच्या महागाई असते त्यातली उपकारक जी असते जी अर्थव्यवस्थेला चांगली असते जी याच्यावरती रिसेंटली प्रश्न येऊन गेला ती आहे चालणारी वॉकिंग ठीक आहे सर्वात महत्वाची कोणती रांगणारी महागाई म्हणजेच काय महागाईचा दर या ठिकाणी त्या ठिकाणी काय दिसतो तीन टक्क्या व त्यापेक्षा कमी जी अर्थव्यवस्थेला उपकारक नाही ठीक आहे चालणारी महागाई तीन त्या ठिकाणी तीन ते दहा टक्के दर असला आपण त्याला म्हणतो वॉकिंग इन्फ्लेशन जे अर्थव्यवस्थेसाठी उपकारक आहे आहे पळणारी ज्याचं रेट दहा ते वीस टक्के असतो ती म्हणजे पळणारी जी चांगली नसते बेसुमार तर अजिबात चांगली नसते ज्याचा दर वीस टक्क्यापेक्षा जर महागाईचा दर तीन ते दहा टक्के असा चालणारा असेल तर तो अर्थव्यवस्थेसाठी चांगला असतो ज्याच्यावरती पेपरने पेपरला प्रश्न आला ठीक आहे लक्षात ठेवा हे महत्वाचं आहे इम्पॉर्टंट आहे इन्फ्लेशन महागाईच्या अनुषंगाने काय होतात वस्तूच्या किमती त्या ठिकाणी वाढतात त्या अनुषंगाने मुद्रा मुद्रावस्पती म्हणजे डिफ्लेशन म्हणजेच काय असतं वस्तूच्या किमती कमी होत जातात आणि सततची चलनगट झाल्यानंतर मंदी निर्माण होते आणि त्या ठिकाणी त्याच्यामुळे उत्पादनामध्ये स्तब्धता किंवा स्टॅग्नेशन येतं त्याला आपण काय म्हणतो डिफ्लेशन तिथेच पुढे डिसइन्फ्लेशन मुद्रा अपस्फिती अवस्फिती अपस्फिती लक्षात ठेवा डिफ्लेशन डिसइन्फ्लेशन ठीक आहे डिफ्लेशन मध्ये किमती कमी होत जात आहेत आणि मग चलन घट होते आणि स्टॅग्नेशन येतं इथे चलनवाढ सतत होत राहते आणि त्याच्यामुळे तात्पुरती तिच्या वाढीच्या दरामध्ये त्या ठिकाणी लक्षात घ्या घट होते महत्वाचं आहे ठीक आहे इथे पेपरला प्रश्न आलाय महत्वाचा आहे इन्फ्लेशन नंतर डिफ्लेशन डिसइन्फ्लेशन लक्षात ठेवा पुढे आहे मुद्रा मुद्रासंस्फिती सततच्या चलन घटीमुळे मंदी निर्माण होते सरकार वस्तूची मागणी वाढवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतं त्याच्यामुळे काय होतं पैशाचा पुरवठा वाढून अर्थव्यवस्थेला चालना दिली जाते त्याला म्हणतात मुद्रा संस्फीती तिथेच पुढे मुद्रा अवपात स्टॅग्लेशन म्हणतात स्टॅग्नेशन प्लस इन्फ्लेशन स्तब्धता प्लस महागाई ठीक आहे स्टॅग्नेशन प्लस इन्फ्लेशन एकीकडे त्या ठिकाणी चलनवाढ होते आणि दुसरीकडे अर्थव्यवस्थेची वाढही होत नाही होती होतीय पण पन तरी पण पन स्टॅगनेशन आलं त्याला आल। म्हणायचं स्टॅग फ्लेशन दोन शब्दाचे एकत्र स्टॅग इन्फ्लेशन स्टॅग फ्लेशन ठीक आहे महत्त्वाचं त्या अनुषंगाने लक्षात ठेवा तेवढं इम्पॉर्टंट आहे त्यालाच मुद्रा अवपात असं म्हटलं जात जे इथं दाखवायचा प्रयत्न केला ठीक आहे नाही डोकं घातले इकडे तरी चालेल काही प्रॉब्लेम लक्षात ठेवा ठीक आहे हे महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा पुढचा आहे प्राइज इंडे इंडिकेटर्स किंमत निर्देशांक डब्ल्यू सीपीआय जे आहे तर ते आपल्याला पेपरला विचारले जातात त्या अनुषंगाने नवीन जो आलाय प्रोड्युसर प्राइस इंडेक्स पीपीआय हा नवीन त्या ठिकाणी दोन हजार चौदाच्या अनुषंगाने आपल्याला बघणं अपेक्षित आहे जो प्रायोरिटीने बघायला पाहिजे काय उत्पादन किंमत निर्देशांक त्याला म्हणतात विशिष्ट वस्तूंच्या किंवा सेवांच्या किमतींमधील बदल त्या ठिकाणी मोजला जातो ऑगस्ट दोन हजार चौदा ला एन गोल्डन त्यांच्या अध्यक्षतेखाली पी पी त्या ठिकाणी समिती स्थापन केली होती दोन्ही प्रश्न येऊन येतात कधीची स्थापना आणि कोणाच्या अध्यक्षतेखाली आणि कशासाठी मग त्या अनुषंगाने दोन हजार एकोणीसला काय दिसतं रमेश चांद यांच्या अध्यक्षतेखाली अजून एक कार्यगट स्थापन झाला जो त्या ठिकाणी काय करतो सजेस्ट करतो सगळ्यात महत्वाचं ते इम्पॉर्टंट आहे मग या चांद समितीच्या बाबतीमध्ये काय दिसतं आपल्याला सगळ्यात मतच काय सुरुवातीला पीपीआय प्रायोगिक स्तरावर त्या ठिकाणी प्रकाशित केला करावा असं त्यांनी शिफारस केली डब्ल्यू पी आय चा वापर सोडून पीपीआय चा वापर करावा आणि आधारभूत बेस म्हणून काय वापरावं सतरा या गोष्टी त्या ठिकाणी अपेक्षित आहे चांद समितीचा जो काही रिपोर्ट आहे तर तो त्या ठिकाणी सांग रमेश चव ठीक आहे दोन हजार एकोणीस महत्वाचं आहे पीपीआय प्रोड्युसर प्राईस इंडेक्स पुढचा आहे डब्ल्यू पी आय होलसेल प्राइस इंडेक्स घाऊक किंमत निर्देशांक कोण काढता रे वाणिज्य व उद्योग मंत्रालय त्याच्यातला जो आर्थिक विभाग आहे त्यांचा त्याच्यामार्फत तो केला जातो महत्वाचा आहे ठीक आहे सर्वप्रथम एकोणीसशे बेचाळीस ला मोजला गेला सत्तेचाळीस पासून तो नियमित मोजला जातोय परंतु याचं वैशिष्ट्य काय फक्त वस्तूंचा समावेश आहे सेवा नाही कारण तेव्हा सेवा नव्हत्याच ना कधीचा एकोणीशे सत्तेचाळीस आहे मग सेवा कशा असतील तेव्हाचं महत्व आत्ता आलं नव्वदच्या दशकानंतर सर्व्हिस सेक्टर नंतर आला त्या अनुषंगाने ठीक आहे त्या महत्वाचं सेवा होत्या पण त्याचा ते तेवढा इम्पॅक्ट असलेला आपल्याला दिसत मग हे डब्ल्यू पी आय मोजण्याकरता आपल्याला बेसियर त्या ठिकाणी बघणं गरजेचं असतं त्याला आपण पायाभूत वर्ष म्हणतो मग त्या अनुषंगाने दोन हजार दोन हजार एकला सेन सेनगुप्त अभिजित सेन गट जो आहे ठीक आहे अभिजित सेन गट जे आहे ठीक आहे दोन हजार चार पाच हे आधारभूत वर्ष त्या ठिकाणी कन्सिडर करायला सांगितलं पुढे त्या ठिकाणी सौमित्र चौधरी वर्किंग ग्रुप दोन हजार बाराला म्हणजे त्यांनी दोन हजार पासून बेस इयर दोन हजार अकरा बघा हे विचारले बेस इयर विचारले हे दोन्ही पण विचारले यावेळेस होलसेल प्राइस इंडेक्स शंभर कन्सिडर केला जातो आणि जो महागाईचा किंमत वाढीचा इम्पॅक्ट आहे तो काढला जातो ठीक आहे तो इथे रिमूव्ह केला जातो आणि त्या अनुषंगाने मग ऍक्च्युअल वाढ जी आहे तर ती आपल्याला मोजता येते महत्वाचं ठीक आहे मग तो बेसियर त्या ठिकाणी कन्सिडर करून त्याच्या हिशोबाने किंमतही मोजल्या जातात होलसेल प्राइस इंडेक्स त्याच्यातला महत्वाचा इंडेक्स आपल्याला बघणं अपेक्षित आहे जुना दोन हजार चार पाच चा जुन्या पद्धतीनुसार बेसियर चार पाच मग प्राथमिक इंधन प्राथमिक वस्तू काय काय मोजल्या जातं घटक इंधन आणि ऊर्जा आणि उत्पादित वस्तू आता डब्ल्यू पी आय बघतोय ना तर वस्तूच येणार आहेत फक्त सेवा आहेत का नाही मग किती वस्तू आहेत सहाशे शहात्तर जुन्या पद्धतीनुसार ठीक आहे इथे बघा सगळ्यात जास्त उत्पादित वस्तूंना जास्त महत्व दिलंय इंधन आणि ऊर्जा वस्तू फक्त एकोणीस आहे फरक बघा तो महत्वाचा मला तेवढा फक्त दाखवायचा आहे तेवढं फक्त समजून घ्या ही नवीन पद्धत अकरा बाराच्या बेस इय नुसार वस्तू किती आहेत सहाशे सत्त्याण्णव प्राथमिक वस्तू इंधन वस्तू आणि उत्पादित वस्तू उत्पादित वस्तूंना पाचशे चौसष्ट एवढ्या वस्तूंच्या अनुषंगाने त्या ठिकाणी मोजलं जात तेवढे नमुने घेतले काय काय प्राथमिक वस्तू इंधन ऊर्जा आणि उत्पादित वस्तू या होलसेल प्राइस इंडेक्स नुसार त्या ठिकाणी किंमत ठरणार किंमत निर्देशांक आहे किंमत निर्देशांक मग या नवीन पद्धतीमध्ये दोन हजार अकरा बारा हे बेस इयर हे विचारले डब्ल्यू पी आय साठी कोणतं बीएसएर आहे सध्या अकरा बारा ठीक आहे महत्वाचं आहे आता काय दिसतं बघा वस्तूच्या किमती याच्यामध्ये काय दिसतं काउंट करताना काही बदल केले गेलेत वस्तूच्या किमती मोजताना अप्रत्यक्ष कर वजा केलं यामुळे डब्ल्यू आता आता पी पीपीआयच्या जवळ गेलाय आधी काय व्हायचं ते काउंट केले जायचे अप्रत्यक्ष इनडायरेक्ट टॅक्सेस कारण त्या वस्तूवर लावतो ना आता जीएसटी दहा रुपयाची वस्तू जीएसटीला अठरा टक्के लागला की बारा रुपयाला होती मग ते काउंट केलं जायचं मग तो काढला गेला फ्रूट आणि व्हेजिटेबलच्या किमती सीझननुसार बदलतील हे त्या ठिकाणी विचारात घेतलं गेलंय जॉमेट्रिक मीनचा वापर करण्यात आला ज्याच्यामुळे अॅक्युरेट आपल्याला भेटणार आहे डब्ल्यू पी आय फूड इंडेक्स मांडायला सुरुवात केली ज्याच्यामुळे काय होतंय हेडलाईन आणि कोर डब्ल्यू पी आय हा फरक महत्वाचा लक्षात येतो हे बदल त्या ठिकाणी नवीन डब्ल्यू पी आय मोजताना झालेले आपल्याला दिसतात जे त्या ठिकाणी मला लक्षात घेणं गरजेचं आहे ठीक आहे फूड प्राइस इंडेक्स आहे सगळ्यात महत्वाचं ज्याच्यामध्ये जे काही उत्पादित वस्तू आहेत त्याच्यामध्ये अन्न अन्नाच्या रिलेटेड काही वस्तू दिलेल्या असतात याचा जर विचार करायचा झाला उत्पादित वस्तूंचा डब्ल्यू पी आय दर महिन्याला प्रकाशित होतो सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या हे नाही लक्षात ठेवलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही परंतु जर विचार केला प्राथमिक वस्तू व इंधन ज्या आहेत तर त्याचा दर आठवड्याला त्या ठिकाणी कारण त्याच्यात फ्लक्च्युएशन जास्त आहे त्याच्यामध्ये फ्लक्च्युएशन जास्त असलेलं आपल्याला दिसतं म्हणून दर आठवड्याला त्या ठिकाणी काय केलं जातं मोजलं जातं सगळ्यात महत्वाचं केंद्र सरकारने याच्या संदर्भामध्ये समिती नेमली होती त्या अनुषंगाने दोन हजार पासून ही पद्धत अवलंबायला चालू केली पुढच्या पाच वर्षासाठी एकवीस पासून त्या ठिकाणी सोळा ते एकवीस आणि एकवीस ते सव्वीस असे दोन टप्पे ठीक आहे मग त्या अनुषंगाने आरबीआयची समिती आरबीआय कडे जबाबदारी दिली आहे त्या अनुषंगाने काय दिसतं पाच वर्षासाठी केंद्र सरकारने एप्रिल दोन हजार एकवीस ते दोन हजार सव्वीस आपल्याला महागाई दर संबंधी चार टक्क्याचं लक्ष ठेवलंय टार्गेट किती दिलंय रे केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेला महागाई आटोक्यात ठेवण्यासाठी टार्गेट किती ठेवलंय चार टक्के हे सेम सोळा ते एकवीसच्या काळासाठी पण फोर परसेंट ठीक आहे मग त्याच्यामध्ये टॉलरन्स ठेवलाय मायनस टू आणि प्लस टू म्हणजे मायन कितीपर्यंत दोन ते सहा पर्यंत ते फ्लक्च्युएट होऊ शकतं पण सरासरी पाच वर्षाची किती राहिली पाहिजे चार टक्के महागाई किती राहिली पाहिजे चार टक्के हे किंमत स्थिरता ठीक आहे प्राईस साठी दिलेलं टार्गेट आहे कोणी सरकारने कोणाला आरबीआयला आणि त्याच्यासाठी काय दिसतं दोन हजार सोळाला जे धोरण राबवलं गेलं त्यालाच काय म्हणतात एफ आय टी ठीक आहे फिट फ्लेक्झिबल इन्फ्लेशन टार्गेटिंग हे टार्गेट जे ठेवलं याच्या अंतर्गत फोर पर्सेंटचं महागाईचं ठेवलं मग याच्यामध्ये प्लस टू आणि मायनस टू चालतंय पण सरासरी किती आली पाहिजेत फोर पर्सेंट हे विचारले फिट कधी चालू झालं दोन हजार सोळा फ्लेक्झिबल इन्फ्लेशन टार्गेटिंग ठीक आहे हे चालू कधी झालंय दोन हजार सोळा ला झालंय फिट धोरण त्या अनुषंगाने ठीक आहे मग या फिटला फ्रेमवर्क देण्यासाठी जो काही कायदा आहे रिझर्व्ह बँकेचा त्याच्यात सुधारणा केली आणि त्याला वैधानिक दर्जा दिला मग तुम्हाला पेपरला प्रश्न येतो फिट कधी चालू झालं दोन हजार सोळा काय फ्लेक्झिबल सगळ्यात महत्वाचं इन्फ्लेशन टार्गेटिंग फिट हे कोणासाठी टार्गेट आहे आरबीआय म्हणजेच काय महागाई चार टक्क्यापर्यंत ठेवणं ठीक आहे आता दुसरा दुसरा टप्पा पाच वर्षाचा चालू झाला दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस महत्वाचा आहे हे फ्लेक्झिबल इन्फ्लेशन टार्गेटिंग कशाच्या संदर्भात आहे जेव्हा केव्हा त्या ठिकाणी अर्थव्यवस्थेमध्ये काय होतंय विनिमय दर व्याजदर स्थिरता उत्पादन आणि रोजगार याच्या संदर्भामध्ये काही इतर घटनांबद्दल ज्यावेळेस चिंता आर ला वाटते त्यावेळेस या फिटचा त्या ठिकाणी काय केलं जातं स्वीकार केला जातो ठीक आहे ते महत्वाचं तिथे लक्षात घ्या हे इम्पॉर्टंट आहे प्लस टू आणि मायनस टू असं टार्गेट आपल्याला ते ठेवलेलं दिसेल कशाच्या संदर्भात डब्ल्यू पी आय होलसेल प्राइस इंडेक्स उड़े है ग्राहक किंमत निर्देशांक ज्याला आपण सीपीआय म्हणतो कंज्यूमर प्राइस इंडेक्स चार प्रकार अपन काड़तो इंडस्ट्रीयल वर्कर एग्रीकल्चर लेबर साठी रूरल लेबर आणि अर्बन नॉन मैन्युअल एम्प्लॉज साठी कोण काढते सीएसओ सेंट्रल स्टैटिस्टिकल ऑर्गनाइजेशन मग 2011 पासून अकरापास सीपीआई रूरल और यूएनएमई म्हणजे सीपीआय फॉर अर्बन नॉन मॅन्युअली एम्प्लॉय ह्या दोघांचं एकत्रीकरण करून सरासरी काढली जाते आणि सीपीआय कंबाईन प्रकाश केला जातो कंझ्युमर प्राइस इंडेक्स एकत्र काय सीपीआय रुरल आणि सीपीआय यू एन दोघांचं एकत्रीकरण म्हणजे सीपीआय कंबाईन हा पेपरला प्रश्न येऊन गेला सीपीआय मध्ये कोण कोण येतं हे महत्वाचं लक्षात घ्या मग दोन हजार पंधरा पासून या सीपीआय साठी बेस इयर काय दोन हजार बारा याच्यावरती प्रश्न आलाय कन्झ्युमर प्राइस इंडेक्स बेस इयर काय दोन हजार बारा सगळ्यात महत्वाचं याच्यात वस्तू प्लस सेवा कन्सिडर होतात ज्या डब्ल्यू पी आय मध्ये होत नाहीत अन्न व पेय पान तंबाखू इंधन प्रकाश कपडे ठीक आहे घर ग्रामीण भागासाठी इतर ती घटक त्या ठिकाणी विचार घेतले जात नाहीत ठीक आहे विचारात घेतले इतर जर विचार केला तर सगळे आरोग्य ठीक आहे घर ग्रामीण भागासाठी कन्सिडर होत नाही इतर भागासाठी होत महत्वाचं ठीक आहे इतर आरोग्य वाहतूक दळणवळण मनोरंजन अशा सगळ्या गोष्टी म्हणजे फक्त सांगायचं काय वस्तू प्लस सेवा ह्या कुठे येतात सीपीआय कन्झ्युमर प्राइस इंडेक्स चार काढले जातात ऍग्रिकल्चर लेबर रुरल लेबर ठीक आहे सगळ्यात महत्त्वाचं यू एन एम ई ठीक आहे सगळ्यात महत्वाचं काय अर्बन नॉन मॅन्युअल एम्प्लॉईज आणि दुसरी गोष्ट इंडस्ट्रीयल वर्कर आयडब्ल्यू यासाठी सीपीआय काढला जातो काढते कोण सी ओ दोन पद्धती युनिफॉर्म रिकॉल पिरियड आणि मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियडचा वापर त्या ठिकाणी केला जातो सुरेश तेंडुलकर समिती आणि त्या अनुषंगाने मिक्स रिकॉल पिरियड आणि रंगरजन समिती ते आपल्याला त्या ठिकाणी दिसते ठीक आहे मग सीपीआयचा जर विचार करायचा झाला तर तीन सीपीआय दिसतात एक हेडलाईन एक दुसरा कोर आणि तिसरा आहे कन्झ्युमर फूड प्राइस इंडेक्स दोन हजार चौदा पासून फूड ज्याच्यामध्ये फक्त अन्न घटक विचार घेतला जातो त्याच्यामध्ये फक्त अन्न घटक विचारात घेतले जातात ते महत्वाचे मग हेडलाईन मध्ये फक्त वस्तू आणि सेवा यांचा त्या ठिकाणी काय केला जातो चलन वाढ मोजली जाते त्या अनुषंगाने फक्त त्याच्यामध्ये वस्तू आणि सेवा या दोघांचाही विचार त्या ठिकाणी केला जातो मग ते जर मध्ये गेलो तर अन्न वस्तू व पेय आणि इंधन व प्रकाश इत्यादी घटक वगळून जे काही उर्वरित आहेत ते कारण या रोजच्या बदलणाऱ्या गोष्टी आहेत ज्यांच्या किमती बदलतात त्यालाच आपण कोर म्हणतो इंधनाचे दर आणि अन्न वस्तू ज्या काही द वस्तू आहेत अन्न घटकच्या वस्तू आहेत तर त्या डेली बदलतात म्हणून मग त्या वगळायच्या ज्या उत्पादित वस्तू उरलेल्या आहेत तेवढ्यांचाच मोजायचं म्हणजे कोर सीपीआय आणि सीएफपीआय सी म्हणजे फूड प्राइस इंडेक्स आहे ठीक आहे कन्झ्युमर फूड प्राइस इंडेक्स मे दोन हजार चौदा पासून त्या ठिकाणी मोजला जातो केवळ अन्न वस्तूच कन्सिडर केल्या जातात केवळ ज्या अन्न वस्तू आहेत तर तेवढ्याच त्या ठिकाणी मोजल्या जातात ते, ते, जाता। ते सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आता बघा हे सेवा महाग होत आहेत का हे कुठे कळतं सीपीआय कंबाईन मध्ये कळू शकत कारण कम कंझ्युमर प्राइस मध्ये आपण सेवा घेतो इथे पेपरला प्रश्न दिलता डब्ल्यू पी आय येईल का नाही कोणता कंबाईन सीपीआय रुरल प्लस सीपीआय रुरल ठीक आहे प्लस सी पी आय एम ए अर्बन मॅन मॅन्युअल एम्प्लॉय ते त्याच्यामध्ये येतात या दोघांमुळे काय करत आहे सर्व्हिस महाग सेवा क्षेत्र से महाग होत आहे त्याची महागाई वाढते का हे लक्षात येणार आहे आणि या सीपीआय कंबाईन मध्ये प्राथमिक गटातल्या ज्या काही वस्तू आहेत प्रायमरी त्यांचं वेटेज जास्त त्याच्यामुळे काय होत आहे त्या ठिकाणी सेवा महाग होत आहेत कारण आपल्याला त्या गोष्टी लक्षात येणार आहे त्या अनुषंगाने कन्झ्युमर प्राइस इंडेक्स कंबाईन वापरा अशासाठी उर्जित पटेल समिती स्थापन केली होती आणि त्यांनी त्या ठिकाणी डब्ल्यू पी आय च्या ऐवजी सी पी आय सी वापरा अशी शिफारस केली पेपरला प्रश्न कंझ्युमर प्राइस इंडेक्स कंबाईन कोणी वापरायला शिफारस केली उर्जित पटेल समिती तेवढी फॅक्ट फक्त लक्षात ठेवा ठीक आहे तेवढी फॅक्ट फक्त लक्षात ठेवा जी पेपरला येताना तुम्हाला दिसेल महत्वाचं आहे इम्पॉर्टंट आहे ठीक आहे मग त्याच्यातला वर्कर वर्करसाठीचा सीपीआय मोजला जातो एकोणीसशे चौसष्ट पासून ठीक आहे ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं मिनिमम वेज शेतमजुरांसाठी ठरवण्यासाठी त्याचा वापर केला जातो बेस एकदा विचारलं एकोणीशे शहाऐंशी सत्याऐंशी ठीक आहे कंझ्युमर प्राइस इंडेक्स फॉर ऍग्रिकल्चर लेबर ठीक आहे महत्वाचं आहे बघा एकोणीसशे चौसष्ट ला सुरुवात आहे एकोणीसशे शहाऐंशी सत्याऐंशी बेस इयर आहे आणि जे काय आहे शेतमजुरांसाठी जे काही किमान वेतन आहे तर ते ठरवण्याचं काम त्याच्यामार्फत केलं जाणार आहे सी पी आय एल कंझ्युमर प्राइस इंडेक्स अॅग्रिकल्चर लेबर दुसरा आहे कंझ्युमर प्राइस इंडेक्स रुरल वर्कर मग सुरुवात त्याच ठिकाणी बेस इयर काय एकोणीशे शहाऐंशी सत्याऐंशी ते होतं शेतातल्या मजुरांसाठी हे आहे ग्रामीण मजुरांसाठी ठीक आहे ते महत्वाचं लक्षात श्रम ब्युरो लेबर लेबर ब्युरो जे आहे तर ते प्रकाशित करत महत्वाचं आहे सीपीआय इंडस्ट्रियल वर्कर ठीक आहे बेसियर दोन हजार सोळा सुरुवात शेचाळीस लाय औद्योगिक कामगारांना महागाई भत्ता देण्याच्यासाठी त्याचा वापर केला जातो कोण काढताय लेबर ब्युरो ठीक आहे त्याच्यामार्फत ते प्रकाशित केलं जातं ज्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे सी पी एम ई अर्बन नॉन मॅन्युअल एम्प्लॉय ठीक आहे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी हे बेस इयर आहे सी एस ओ त्या ठिकाणी प्रकाशित करतं पासून मात्र तो बंद करण्यात आला ठीक आहे पासून तो काढता काढण्यात येत नाही ते महत्वाची गोष्ट लक्षात घ्या पुढचा महत्वाचा इंडेक्स आहे हाऊस प्राइस इंडेक्स बघा हा याच्यावरती आता रिसेंटली प्रश्न येऊन गेला म्हणून टाकला दोन हजार सात मध्ये सुरू झाला आहे बारा तेरा सध्या त्या ठिकाणी त्या अनुषंगाने दिसत इथे सुरुवात बेसियर दोन हजार सात आहे कशासाठी घराच्या किमतींसाठी आहे नॅशनल हाऊसिंग बँक एन एच बी प्रकाशित करत घराच्या किमतींसाठी त्या ठिकाणी आपल्याला तो दिसेल सगळ्यात महत्वाचं लक्षात घेण्यासारखी बाब ठीक आहे ते इम्पॉर्टंट आहे ते महत्वाचं आहे मग डब्ल्यूपीआय सीपीआय मधला त्या ठिकाणी फरक दिलाय तो फक्त एकदा त्याच्यामध्ये वाचून घ्या तुम्हाला लक्षात येईल जी पीडीएफ पी तुम्हाल मी तुम्हाला शेअर केली त्या अनुषंगाने तिथे मी ते कंपॅरिझन फक्त एकत्र करून दिलंय की पटकन दे ते रीड व्हावं ठीक आहे आता ते रिपीट करत बसत नाही तुम्हाला सांगत बसत नाही ठीक आहे महागाई महागाईच्या अनुषंगाने चलनवाढीचं जे काही कारण आहेत तर ती मागणीजन्य आणि दाबजन्य ही पेपरला येतं हे ॲज इट इज पेपरला येतं ठीक आहे कॉस्टपुश इन्फ्लेशन आणि डिमांड पूल इन्फ्लेशन मग कॉस्ट पूस मध्ये म्हणजे काय होतंय खर्च दाबजन्य म्हणजे प्रोडक्शनसाठी लागणारा खर्च वाढतो त्याच्यासाठी जी काही कारण आहेत तर त्याच्यामुळे काय होतं प्रोडक्शन कॉस्ट वाढते ऑटोमॅटिकली वस्तूची किंमत वाढते त्याला म्हणतो आपण खर्च दाबजन्य मग हा एखादी वस्तू बनवताना जो काही खर्च वाढतो तर तो कोणत्या कोणत्या गोष्टीमुळे वाढतो रे बघा नैसर्गिक संकट आलं अपुऱ्या पायाभूत सुविधा असतील अपुरी औद्योगिक वाढ असेल कारण जर इथे मॉडर्नायझेशन असेल औद्योगिक वाढ प्रॉपर झालेली असेल तर मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट कमी होणार खर्च कमी होणार ठीक आहे उत्पादनातील वाढ त्याच्यामुळे ठीक आहे औद्योगिक कल झालाय म्हणजे स्ट्राईक चालू आहे कामगारांचा स्ट्राईक चालू आहे महत्वाचं ठीक आहे निर्यात जर वाढली तर बाजारपेठेमध्ये काय होणार आहे त्या ठिकाणी कमतरता निर्माण होणार आहे सट्टेबाजी आणि साठेबाजी जर वाढली तर हे झाल्या कॉस्ट पुश इन्फ्लेशन त्याच्यामुळं महागाई वाढण्याची कारणं जी पेपरला इट इज येतात डिमांड लोकांकडूनच एखाद्या वस्तूची डिमांड वाढली तर मग काय खाजगी खर्चात वाढ झाली किंवा शासकीय खर्चात वाढ झाली लोकांच्या हातातला पैसा वाढला ठीक आहे पैशात्मक कारण तुटीचा अर्थभरणा जर साजर केला म्हणजेच काय खर्च हा उत्पन्नापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे पतनिर्मिती क्रेडिट निर्मिती जर मोठ्या प्रमाणावरती झाली तर काळा पैसा लोकांकडे असेल तर डिमांड वाढणार आहे रुपयाची वस्तू माझ्याकडे काळा पैसा मी भरतो बार, बा, बारा रुपयाला घेतो मलाच पाहिजे ठीक आहे ब्लॅक मनी जास्त आहे परकीय गुंतवणूक फॉरेन इन्व्हेस्टमेंट वाढली म्हणजे मार्केटमधला पैसा वाढला ठीक आहे ही सगळी पैशाची कारण आहेत मग पैशात्मक कार्यामध्ये कुठली दुसरी निर्यात म्हणजे बाहेरच्या देशामध्ये वस्तूंना जर मागणी असेल तर ॲटोमॅटिकली इथे इत्वे पुरवठा कमी होणार म्हणजे मागणी जास्त ठीक आहे आता इथे लक्षात घ्या महत्वाचं निर्यात इथे पण आहे आणि निर्यात इथे पण आहे ठीक आहे ते पेपरला विचारलंय पण लोकसंख्या वाढ त्याच्यामुळे मागणी वाढणार ही मागणी जन्य कारणे आहेत ज्याच्यामुळे महागाई वाढते आणि ही त्या ठिकाणी पुश खर्च दाबजन्य आहेत ज्याच्यामुळे त्या ठिकाणी महागाई वाढते ठीक आहे ही कारणं महत्वाची जी पेपरला त्या ठिकाणी आलेली आहेत सगळ्यात महत्वाचं मग ही सगळी इफेक्ट ऑफ इन्फ्लेशन महागाई वाढल्यामुळे त्या ठिकाणी काय काय होतं त्याचे परिणाम आपल्याला या ठिकाणी दिसत एकतर सगळ्यात चांगली कोणतं कुंत, महागाई असते वॉकिंग इन्फ्लेशन चालणारी म्हणजे थ्री टू ए टेन पर्सेंट ठीक आहे लक्षात घ्या ते महत्वाचे उद्योगांसाठी काही प्रमाणामध्ये ही फायद्याची थट मग त्याच्यामध्ये गुंतवणुकीला चालना मिळते रोजगार निर्मिती होते उत्पादन वाढतं काही अंशी चांगले मग याच्यामध्ये करामध्ये वाढ होते करामध्ये वाढ नंतर लोकांचं उत्पन्न वाढलं तर बचत वाढते बचतीतून भांडवल निर्मिती आणि भांडवल निर्मितीमधून उद्योगांची वाढ हे सगळे फायदे आहेत तोटे काय आहेत एत... हे पेपरला विचार बघा एक तर सगळ्यात महत्वाचं गुंतवणूकदारांचा फायदा होतो आणि कर्ज जे घेतलेलं आहे म्हणजे रुनको त्यांचा फायदा होतो चलनवाढीमुळे चलनवाढ झाली ठीक आहे चलनवाढ झाल्यानंतर पैशाची किंमत कमी होत समजा मी दहा हजार रुपयाचं कर्ज घेतलंय जेव्हा घेतलंय त्यावेळेस त्या दहा त्या हजार रुपयामध्ये समजा एक तोळा सोनं येते ठीक आहे मी दहा हजार रुपये कर्ज घेतलंय त्याच्यात एक तोळा सोनं येते आणि इन्फ्लेशन झालं महागाई वाढली मग काय झालं माझ्याकडे जे काही दहा हजार रुपये आहेत कर्जाचे मी ते परत केले परंतु महागाई वाढल्यामुळे सोन्याची किंमत झाली पंधरा हजार रुपये एक तोळा मग मला सांगा मी जेव्हा ते दहा हजार रुपये उसने घेतले होते तेव्हा मला किती आले सोनं आलंय एक तोळा पण त्याचीच किंमत आता किती झाली पंधरा हजार रुपये झाली मग ज्याने मला ते कर्ज दिलं त्याने जर तेव्हा सोनं घेतलं असतं तर त्याची किंमत पंधरा झाली असती म्हणजे जो रुंको आहे तर त्याला त्या ठिकाणी काय महत्वाचं म्हणजे कर्ज जो घेतोय त्याला फायदा होतोय कारण पैशाची व्हॅल्यू कमी झाली एखाद्या गोष्टीसाठी पैसा जास्त मोजायला लागतो पण रिटर्न देताना मी जेवढा घेतलाय तेवढाच देणार आहे ते ऋण ऋणकोनचा फायदा होतो धनकोणचा तोटा होतो जे आता मी तुम्हाला सांगितलं ज्यांनी कर्ज दिलं त्याच्यापेक्षा त्याला सोनं घेतलेलं परवडलं त्यांचा तोटा होतो ठीक आहे महत्वाचं पगारदार आणि पेन्शनधारक यांना नुकसान कारण का महागाई वाढल्यामुळं त्यांचा पगार समजा तीस हजार आहे तो तेवढाच राहणार आहे पण दूध तीस रुपये लिटरचं चाळीस रुपये पसते तीस रुपये लिटरचं चाळीस रुपये झालं पगार किती राहिला तेवढाच राहिला ना मी तर तोटा झाला पगारदार आणि पेन्शन वालाय कारण त्यांचा इन्कम कसा आहे फिक्स आहे असंघटित क्षेत्रातला जो कामगार आहे ज्याचा हातावर पोट आहे त्यांना फटका बसतो कारण त्यांचा पाचशे रुपये किंवा दोनशे रुपयाची काही मजुरी तेवढीच भेटणार आहे त्यांना सगळ्यात जास्त फटका बसणार आहे कारण वस्तू महाग होणार आहे ठीक आहे ते महत्वाचं संघटित क्षेत्रातील कामगारांना त्या ठिकाणी कमी प्रमाणात परिणाम भोगावा लागतो परिणाम होतो का होतो पण कमी प्रमाणात होतो ठीक आहे ते महत्वाची गोष्ट लक्षात घ्या सेल्फ एम्प्लॉईड सेल्फ एम्प्लॉईड जे आहे स्वयंरोजगारी त्यांच्या वस्तू महाग झा होतात ते, ते काय करतात उत्पादन घेतात वस्तूंचं त्याच्यामुळे त्यांचा फायदा होतो ठीक आहे मग त्यांच्या वस्तू महागल्यामुळे त्यांचं उत्पन्न वाढताना दिसतं सेल्फ एम्प्लॉईडला फायदा होताना दिसतो ठीक आहे मग त्या अनुषंगाने उत्पन्न आणि उपभोगाच्या संदर्भामध्ये काय दिसते एंजलची वक्र रेषा आपल्याला दिसते एंजलचा नियम त्या ठिकाणी दिसतो तो काय म्हणतो जसं जसं उत्पन्न वाढत जातं तस तसं प्राथमिक वस्तूंवरील खर्चांची टक्केवारी कमी होते म्हणजे काय रे समजा मला दहा हजार रुपये पगार आहे त्याच्यातलं माझं मूलभूत गरजांवरती खर्च किती होत आहेत आठ हजार रुपये म्हणजे मी खर्च किती करतोय ऐंशी टक्के खर्च मूलभूत गरजांवर करतोय ठीक आहे पण माझं उत्पन्न किती झालं आता पन्नास हजार रुपये झालं ठीक आहे आणि त्या पन्नास हजाराची जी काय व्हॅल्यू आहे त्याच्यातले पन्नास हजारातले मी पंधरा हजार रुपये काय करतोय मूलभूत गरजांवरती खर्च करतोय बघा म्हणजे माझं उत्पन्न काय झालं दहा हजारावरून किती वाढलं पन्नास हजार रुपये वाढलं मग आधी मी ऐंशी टक्के रक्कम त्याच्यातली कशावर खर्च करत होतो मूलभूत गरजांवर खर्च करत होतो अन्न वस्त्र निवारा त्याच्यावर आता त्याच्यात दुप्पट खर्च मी करतोय अन्न वस्त्र निवारा मूलभूत गरजांवर माझं पेमेंट किती आहे पन्नास हजार मग लक्झरियस गुडसाठी चैनीच्या वस्तूंसाठी राहिलेला पैसा मी वापरतो मग काय होतंय एकूण पगारापैकी एकूण उत्पन्नापैकी मी पंधरा हजार त्या ठिकाणी काय करतोय फक्त मूलभूत गरजांसाठी वापरतोय ठीक आहे म्हणजे काय झालं जवळजवळ मी त्या ठिकाणी काय दिसतं तीस टक्क्याच्या आसपास ठीक आहे किंवा चाळीस टक्के एवढीच अमाऊंट काय करतोय मी त्या ठिकाणी तीस ते पस्तीस टक्के चाळीस पण नाही तीस ते पस्तीस टक्केच अमाऊंट काय करतोय मूलभूत गरजांवर खर्च करतोय मग एंजलचा नियम तेच सांगतो ना जसं जसं उत्पन्न वाढत जातं तसं तसं प्राथमिक वस्तूंवरील खर्चाची टक्केवारी कमी होत जाते चैनीच्या वस्तूंची टक्केवारी त्या ठिकाणी वाढते मूलभूत गरजांची त्या ठिकाणी कमी होताना दिसते पुढची कन्सेप्ट जिफेन वस्तू बेस्ट उदाहरण काय कांदा तिथं दिलाय म्हणजे काय काय होतं एखादी वस्तू ज्यावेळेस महाग होते तर त्याची मागणी कमी होते पण इथं उलट आहे जिफेन वस्तू म्हणजे काय एखादी वस्तू महाग झाल्याच्या नंतर लोक जास्त खरेदी करून त्या ठिकाणी ठेवतात कारण भविष्यात लोकांना भीती वाटत असते ती अजून महाग होईल ठीक आहे सोनं सोनं जर महाग झालं ठीक आहे सोनं जर महाग झालं तर लोकांची खरेदी पण वाढते त्याला काय म्हणायचं जिफेन मागणी आणि पुरवठ्याचा नियम त्या ठिकाणी त्याला लागू होत नाही बरोबर त्याच्या उलटं काम करतात ठीक आहे मागणी पुरवठ्याचा नियम लागू होतो का नाही होत त्याला आपण काय म्हणतो जिफेन गुड्स म्हणतो जिफेन वस्तू म्हणतो ते सगळ्यात महत्वाचं सेचा नियम काय सांगतो तर एकूण उत्पादन आणि एकूण मागणी ही नेहमी सारखी असते नंबर ऑफ टाइम्स विचारणे सेचा नियम बाजार व्यवस्थे संदर्भातला सेचा नियम एकूण उत्पादन इज इक्वल टू एकूण मागणी जेवढी मागणी असते तेवढं उत्पादन घेतलं जातं ठीक आहे ते महत्वाचं तो कोणाचा नियम आहे सेचा नियम आहे जो विचारला जातो चलनवाढ व चलन घटीवरील वा, जे काही उपाय तर त्या अनुषंगाने आपल्याला एम यू इज इक्वल टू पीटी हे आपण संख्यात्मक सिद्धांत बघितला पैशाचा संख्यात्मक सिद्धांत बघितला सगळ्यात महत्वाचं मग याच्यामध्ये काय दिसतं एम इज डायरेक्टली प्रपोशनल टू पी आपण बघितलं ठीक आहे सगळ्यात महत्वाचं मग त्या अनुषंगाने जर विचार केला एम आणि ची जर व्हॅल्यू कमी झाली तर त्या ठिकाणी आपण काय करू शकतो चलनवाढ आटोक्यात आणू शकतो एम म्हणजे काय असतं चलन पुरवठा आणि व्ही म्हणजे काय असतं वेग महत्वाचं पैसा फिरवण्याचा जो काही वेग आहे तर तो म्हणजे व्ही असतो एम व्ही इज इक्वल टू पी टी पैशाचा संख्यात्मक सिद्धांत मग याच्यामध्ये काय दिसतं एम आणि व्ही ची जर व्हॅल्यू मी कमी करतोय तर त्या अनुषंगाने काय दिसेल सगळ्यात महत्वाचं मला त्या ठिकाणी कंट्रोल करता येईल सगळ्यात महत्वाचं एक्झाम्पल जर बघायचे झाले तर काय कडक पैशाचं धोरण अवलंबायचं महागाई कमी करायची कर वर्धन कर वाढवायचा ठीक आहे खर्चात कपात करायची शासकीय खर्च असेल त्याच्यामध्ये कपात करायची ठीक आहे मग हे महागाई कंट्रोलमध्ये आणण्याच्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी दिसतात चलनवाढ घट करायची आहे मग सगळ्यात महत्वाचं चलन सॉरी चलनवाढीवरती उपाय आणायचे मग चलन गटीवर जर विचार केला तर मी काय केलं पाहिजे स्वस्त पैशाचं धोरण ठीक आहे मग कर कपात महत्वाचा आहे करामध्ये वाढ नाही केली पाहिजे कर कपात केली पाहिजे म्हणजे लोकांच्या हातातला पैसा लोकांच्या हातात ठेवायचा आहे वाढवायचाय ठीक आहे खर्च वर्धन शासकीय खर्चात वाढ करायची हे सगळे चलन घटीवरील उपाय आपल्याला त्या ठिकाणी दिसतात महत्वाची गोष्ट ते इम्पॉर्टंट आहे चलनवाढीवरील उपाय आपण बघितले जे पेपरला येतात कडक पैशाचं धोरण कर वर्धन आणि खर्च कपात ठीक आहे शासकीय खर्चात कपात करायची इथं तेच चलन घटीवरील उपाय काय स्वस्त पैशाचं धोरण अवलंबवायचं कर कपात करायची आणि खर्च वर्धन करायचं म्हणजेच शासकीय खर्चामध्ये वाढ करायची या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी दिसतात ज्याच्यावरती पेपरला प्रश्न आलेला दिसतो एवढं साधारणतः चलन वाढीच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पेपरच्या दृष्टीने एकदम सोप्या शब्दामध्ये पेपरला प्रश्न येताना दिसत ठीक आहे कंबाईच्या दृष्टीने आपण त्या ठिकाणी जे काही सार्वजनिक वित्त असेल पैसा असेल चलन असेल आणि दुसरी गोष्ट महागाई ठीक आहे चलनवाढ याच्या संदर्भामधल्या ज्या काही बेसिक बेसिक गोष्टी आहेत तेवढ्या आपण इथे बघितल्या एवढं एक साधारणतः मॅरेथॉनच्या संदर्भामध्ये दिसत आज आपलं हे शेवटचं इकॉनॉमिक्सचं मॅरेथॉन होतं जे आपलं संपलं उद्यापासून श्रीकांत सरांचं जॉग्राफीचं मॅरेथॉन चालू होईल ठीक आहे तर सगळ्यांना पेपरसाठी शुभेच्छा आणि सगळ्यात महत्वाचं परत एकदा आठवण करून देतो नगर पेपर चालू आहेत चालू घडामोडीचे आणि जीएसचे प्रश्न तुम्हाला मॅरेथॉनमधून ॲज मा इट इज दिसेल तर ते तेवढं फक्त एकदा बघून घ्या म्हणजे तुम्हाला नक्की फायदा होईल दिवाळीमध्ये पण तुम्ही हे बघा घरी जाऊन जाताना तुम्हाला पुस्तकं न्यायची गरज नाही ठीक आहे हे मॅरेथॉनचे बऱ्याच गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी क्लिअर होतील थी। ठीक आहे एवढंच आहे जर कोणाला काही शंका असेल तर विचारा नाही तर मग आपण थांबूया सगळ्यांना एक्झामसाठी शुभेच्छा आणि ठीक आहे कोणाला काही शंका असतील तर यस थँक्यू थँक्यू सो मच यस थँक्यू सो मच पी डी एफ मी शेअर करतो ज्ञानदीप अकॅडमीच्या ॲपवरती तुम्हाला ती पीडीएफ यस थँक्यू सो मच यस ठीक आहे चालेल थांबायचं उद्या श्रीकांत सरांच्या लेक्चरला आपण भेटूया थँक्यू सो मच so आणि सगळ्यांना पेपरसाठी सगळ्यांना शुभेच्छा चल थांबूया थँक्यू